गरम होते बंद कर, कूलर लाओ नहीं तेरे का। चलो लाइव है, राइट। चला मित्रांनो आवाज क्लियर है, गुड आफ्टरनून सगळ्यांचं स्वागत आहे, नमस्कार तलाठ्यांनो, नमस्कार ग्रामसेवकांनो, झडपी मधील कर्मचाऱ्यांनो आणि वनरक्षकच्या कर्मचाऱ्यांनो सगळ्यांचं मी पवन देशपांडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो साधारणतः पहिला प्रयत्न आहे, 6 तासापर्यंत तरी आपण लेक्चर कंटिन्यू करणार आहोत आणि 6 तासामध्ये वनरक्षकला जे रेग्युलर टॉपिक विचारले चालले त्या टॉपिकवरती आपण जरासं जास्त भर देऊन त्याच्यापेक्षा थोडस लेवल वाढवून घ्यायचं आहे। आज पहिलं लेक्चर आहे, साधारणतः इजी मीडियम लेवलचे प्रश्न मी घेणार आहे, स्टेप बाय स्टेप अजून असे प्रश्न इथे वाढणार आहेत, राईट। तर एका झटक्यामध्ये आपले बऱ्याचशा टॉपिकला म्हणजे 15 ते 16 टॉपिकला आपण हात घालणार आहोत आणि ते टॉपिक बऱ्यापैकी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघूयात आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करता येतात। आता पुढच्या 6 तासामध्ये तुम्हाला भूक लागली, तहान लागली तर कृपया लेक्चर चालू ठेवूनच कंटिन्यू तुम्ही हे खाणं पिणं करू शकता, राईट। आणि तुमचा उत्साह जेवढा असेल त्या उत्साहावर आमचं टीचिंग आणखीन उत्साहपूर्वक होणार आहे आणि यावरती आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत, पुढचे बरेचसे महत्वाचे विषय महत्वाचे टॉपिक सुद्धा तुम्हाला मी 6-6 तास कंटिन्यू करून शिकवणार आहे। आज रिझनिंगचा मोस्ट ऑफ पार्ट आहे, उद्या मॅथचा असेल, नंतर इंग्लिश मराठी जीएस अशा सगळ्या विषयाचे पार्ट्स येतील आपले सगळे शिक्षक घेऊन, ओके। तर लेक्चर स्टार्ट होण्याच्या आधी सर्वांनी खन 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 लाईक करून घ्या, चेक करा पहिले कॅमेरा व्यवस्थित आहे का आणि आवाज ते क्लिअर आहे का बघून घ्या, ओके। चलो डन, वेलकम वेलकम सगळे तलाठी, सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या सगळ्या ड्रीम पोस्ट ज्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही अचीव करा असं माझी इच्छा आहे, ओके। फास्टॅगची बॅच आहे, शेवटच्या दिवसामध्ये फास्ट रिव्हिजन देण्यासाठी तुम्ही हे आपल्या ऍप्लिकेशन होऊन जॉईन करू शकता, ओके। नेक्स्ट टेस्ट सिरीज पण आहे, शेवटच्या दिवसामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला हेल्पफुल ठरेल, एक्सप्लेनेशन सहित आहे, एक्सप्लेनेशन हे प्रत्येक प्रश्नाचं असतं, ओके। चलो महामॅरेथॉन सेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे, 6 तासाचं टाइम दिलेलं आहे, किती वेळ लागेल माहित नाहीये। चलो बरेचसे प्रश्न कव्हर करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 19,000 पदाची जी झडपीची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीसाठी ग्रामसेवक पद त्याच्यातलं अट्रॅक्शनचं पद आहे, बाकीचेही पद सेम आहेत। नॉन टेक्निकलची बॅच आपली स्टार्ट झाली आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच ही आपल्याला ऍपवरती भेटेल, लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता या बॅचच्या मदतीनं। पहिला प्रश्न स्क्रीनवर नातेसंबंधाचा, तुमचं आणि माझं नातं अधिक घट्ट व्हावं यासाठी लवकरात लवकर सिस्टम मध्ये या, मग आपण सिस्टमचे भाऊ बहीण होऊन जाऊ। चलो सिस्टमचे भाऊ बहीण व्हायसाठी तयार राहा। पहिला प्रश्न आहे तुमचा नातेसंबंधावरचा, कंटिन्यू फास्ट। श्रीमान ए व बी भेटतात, पहिला प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला साधारणतः एखादा अर्ध्या मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे, फास्ट मध्ये तुम्ही उत्तर द्यायचं। सगळ्यात महत्वाची गोष्ट तलाठी भरतीसाठी आणि जिल्हा परिषदसाठी वनरक्षकसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे अॅक्युरसी, स्पीड कन्सिडर करत नाही हे क्लिअरली लक्षात ठेवा। ऑप्शन 3 याचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे, हो येस बॉस, मॅथ कम्प्लीट करूया आपण। श्रीमान ए आणि बी भेटतात, ठीक आहे, नातेसंबंध व्यवस्थित करा, 2 मार्क ते 4 मार्क तुम्हाला नातेसंबंध मध्ये भेटणार आहेत। बी हे मुलगा सी व मुलगा डी चे वडील आहेत, बी हे वडील आहेत म्हणल्यावर मेल जेंडर कोणाचे, मुलगा सी आणि मुलगी डी, सी हा मुलगा म्हणजे चौकोन करून टाका, मुलगी आहे डी म्हणजे तिला वर्तुळ करून टाका, खतम विषय, ओके। ई ही ए ची आई आहे, ई ही ए ची आई, ठीक आहे, ई ही आई झाली कोणाची, ए ची, डन। ए चं जेंडर माहित नाही, सीचं लग्न झालेलं असून त्याला एक मुलगा आहे, सीचं लग्न झालंय त्याला एक मुलगा पण आहे, डन। याची एक पत्नी आपण इथं काढून घेऊया, डन, ही पत्नी काढली आपण इथं, ओके। पुढं ई ही बी ची सून आहे, ई ही बी ची सून आहे, ओके सर, डन। तर ए चे बी शी नाते काय, सर ई ही बी ची सून आहे, बी ची सून म्हणजे बी चा एकुलता एक मुलगा सी आहे,
ऑब्विसली ई ही सी ची पत्नी असली पाहिजे आणि हा जो ए आहे तो मुलगा असला पाहिजे. ए इथे गेला, खतम विषय. ए च बी शी नाते काय? ए चे बी शी नाते काय? ए हा बी चा नातू आहे, नातू आणि आजोबाचा नाता आहे. ए च बी शी नाते, नातू आणि आजोबा, ऑप्शन नंबर दोन. सगळ्यांचं आले का चेक करा, ऑप्शन नंबर दोन. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. ओके, ज्या सेशन मध्ये तुम्ही लेक्चर पाहतात ते तुमच्यासाठी वेलकम. चला, आले सगळ्यांचं उत्तर ऑप्शन बी. ऑप्शन बी उत्तर आले, ऑप्शन नंबर दोन, नातू किंवा आजोबा. डन. पोरांनो एक सांगतो तुम्हाला मी, युट्यूबला माझं नातेसंबंधच लेक्चर आहे. नातेसंबंध जर माझं लेक्चर केलं तर बाकी कोणाचंही करू नका. बाकी तुम्ही कोणत्याही विषयाबद्दल म्हणून, मी कोणत्याही टॉपिक बद्दल म्हणू शकतो, पण नातेसंबंध थोडासा वेगळ्या पद्धतीने कोड डिकोड मी स्वतःहून तयार केले, त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या. याच्यात तुमचे दोन मार्क कंपल्सरी फिक्स आहेत. चला पुढचा, नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर आलेला आहे नातेसंबंधाचा. हा पॅटर्न खूप विचारला चाललाय. येस येस येस, प्राजक्त ग्रामसेवकासाठी एकदा ना मी कन्फर्म करतो, लागते असं कळलं पण तरी एकदा कन्फर्म करतो आणि मग सांग. ओके अमित सर, नक्की. दिनेशचे वडील, आता पुढचे 5-7 तास फक्त आणि फक्त आपण रिझनिंग वर चर्चा करूयात बरं का. दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवत म्हणाले की, दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवत म्हणाले की, ती फिमेल जेंडर एवढं कन्फर्म झालं, माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे. दिनेशचे वडील पहिल्यांदा काढा, हे दिनेशचे वडील, पप्पा दिनेशचे, हे दिनेश इथं आला. दिनेशचे वडील एका व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले, ही व्यक्ती आहे, तिच्याकडे बोट दाखवत म्हणाले, माझ्या आईच्या, ओके, माझ्या आईच्या, चला पहिल्यांदा यांची आई काढूयात, ही आई यांची, आईच्या एकुलत्या एक भावंडाची, एकुलता एक भावंड म्हणजे, एकुलता एक भावंड म्हणजे मामा असू शकतो, भावंडाची बहीण आहे. एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे म्हणजे ऑब्विसली ही काय असली पाहिजे, हे दोघांचं रिलेशन असलं पाहिजे, बहीण भावाचं. ओके, भावंडाची बहीण आहे, डन. पण इथं प्रश्न विचारला नाहीये. प्रश्न काय असला पाहिजे पोरांनो, त्या व्यक्तीचं नातं काय, दिनेश सोबत नातं काय आहे किंवा दिनेशच्या वडिलासोबतचं नातं, बरोबर. प्रश्न काय, बोट दाखवत म्हणाले की ती माझ्या आईच्या, दिनेशचे वडील म्हणाले, दिनेशचे वडील माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे, म्हणजे ही थोडक्यात ही, म्हणजे हे दिनेशच्या वडील, आता हे दिनेशचा हिचा नातं काय असलं पाहिजे, दिनेशच्या वडिलाचं ही काय असली पाहिजे, मावशी असली पाहिजे. ओके, आणि इथं जर प्रश्न असेल दिनेशच्या बाबतीतला तर आजी, वडिलांची आई किंवा आईची आई, हे पण येऊ शकतं. ओके, एक्झॅक्ट क्वेश्चन काय ते कळत नाही आपल्याला. ओके, क्वेश्चन काय तो कळत नाही इथं, ठीक आहे, काय हरकत नाही, आपलं ही डायग्राम तर इथं क्लिअर झाली. चलो नेक्स्ट क्वेश्चन, थोडस वेग राहू द्या का पोरांनो, जास्तीत जास्त क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचू शकू. जास्तीत जास्त क्वेश्चन पर्यंत पोहोचण्यासाठी थोडासा स्पीड महत्वाचा आहे. ओके, तरी सुद्धा मागच्या प्रश्नामध्ये एक सांगतो मी तुम्हाला, तेच असलं पाहिजे, त्या व्यक्तीचं दिनेशी नातं काय, दिनेशची ती आजी असली पाहिजे, म्हणजे वडिलांची आई किंवा या पद्धतीने वडिलांचीच आई पाहिजे. चला, स्वाती निलाला म्हणाली, होऊन जाऊ द्या जोरा जरा. स्वाती निलाला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई निला, पहिल्यांदा निला काढा. माझ्यापेक्षा वेगात सॉल्व्ह करते का कोणी, माझ्यापेक्षा स्पीड मध्ये सॉल्व्ह करताय, लवकर लवकर करा. ऑप्शन 4 उत्तर आले बऱ्याच जणांचं. तुझ्या वडिलांची आई, पहिल्यांदा हिचे वडील काढा, वडिलांची आई काढा, काढली. ओके, व माझी आजी, सख्या बहिणी आहेत, स्वातीची आजी. ओके, इथे हे असेल तिचं, वडील असतील आणि इथं आजी, ह्या दोघी काय, सख्या बहिणी आहेत. ओके, तर निलाची आजी स्वातीच्या वडिलाची कोण, ऑब्विसली सर स्वातीच्या वडिलाची मावशी असली पाहिजे, मावशी. ओके, स्वातीच्या वडिलाची मावशी, कळलं. आई नंतर जगातलं सगळ्यात अजून जवळचं नातं मावशी. ओके, जाऊ पुढं. एवढी स्पीड ठीक आहे का पोरण तलाठ्यानो, एवढी स्पीड ठीक आहे? एकदा आपली सिग्नेचर पोज द्या आणि सांगा मला पटकन, सिग्नेचर पोज द्या आणि सांगा पटकन. मी एक डिझाईन तुम्हाला मी सांगितलं होतं, एक मी डिझाईन बनवत आहे सगळ्या तलाठ्यांसाठी,
सगळ्या तलाठ्यांसाठी, सगळ्याच कर्मचाऱ्यांसाठी एक डिझाईन बनवतोय. ती डिझाईन घेण्यासाठी येणार आहे ना माझ्याकडे भेटायला मला. ती डिझाईन कोणती ते आता सांगतो मी. ती डिझाईन आहे आपला, आपले जे चार सिंह आहेत, चार सिंह माहित आहे तुम्हाला. यस, या पोजसाठी पण तयार राहा. राईट, अशोक स्तंभावरचे सिंह माहित असतील सर्वांना. त्याची डिझाईन फायनल झाली की मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ह्याचे हकदार आहात तुम्ही सगळे गव्हर्नमेंट कर्मचारी, या गोष्टीचे हकदार असणार आहात. चार सिंहाची जी मूर्ती आहे त्याचे, ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन होईल फोन करा, लवकरात लवकर भेटायला या. मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे आपल्याला. मोठा कार्यक्रम घेऊन तुम्हाला ही आपलं सिम्बॉल जे आहे, सिम्बॉल ऑफ सक्सेस, हे मला तुम्हाला द्यायचं आहे. ओके, लक्षात ठेवा. डिझाईन तयार झाली की लगेच तुम्हाला सेंड करेन. राम घरापासून दिशाबोध खूप इम्पॉर्टंट. येस, राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला गेला. चला करूयात. आहेत का सगळे, जोश आहे ना सगळ्यांमध्ये. राम घरापासून 15 किमी दक्षिणेला, या ठिकाणी आहे तो त्याचं घर. ओके, दक्षिणेला गेला. दिशा सगळ्या माहित आहेत. सोडवत असताना हे एक सिम्बॉल काढून ठेवायचं. खालच्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशा. 15 किलोमीटर दक्षिणेला गेला, दक्षिणेला पाठवा त्याला. सर या ठिकाणी 15 किमी झाला त्याचा प्रवास. व पूर्वेकडे वळून 10 किमी गेला. सर खाली तोंड आहे, पूर्व दिशा या साईडला असली पाहिजे. ओके, पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. 10 किलोमीटर पूर्वेकडे पाठवा. डन सर, 10 किलोमीटर. नंतर उत्तरेकडे वळून 5 किमी गेला. सर इकडं पूर्व आहे, उत्तर दिशा इकडे असली पाहिजे. उत्तरेकडे वळून किती चाललाय तर 5 चाललाय. मग 5 पळवा त्याला वरती. डन सर, हे 5. ओके, उत्तरेकडून 5 किमी गेला. व पुन्हा पश्चिमेला 10 किमी चालत जाऊन थांबला. पश्चिम सर, पश्चिम म्हणजे या साईडलाच परत. आणि किती चालतोय तो 10 10. म्हणजे सर यालाच इक्वल असलं पाहिजे. कट टू कट या लाईनवर येऊन थांबणार आहे तो 10 किलोमीटर. ओके, तर राम घरापासून कोणत्या दिशेला. सर रामचं घर या ठिकाणी आहे. राम घरापासून खालच्या दिशेला म्हणजे दक्षिणेला आहे. आणि किती अंतरावर आहे सर या ठिकाणी. हे 5 आहे, हे 15 आहे, म्हणजे शिल्लक राहिले फक्त 10. दक्षिणेला, दक्षिणेला त्या ठिकाणी आपल्याला दिसते 10 किलोमीटर. ऑप्शन 2, दक्षिणेला 10. वॉट इट, ऑप्शन 2 आले सगळ्यांच करेक्ट आहे. शाबास. पुढे आणखीन कोडिंग डिकोडिंग घ्यायचं बरं का. नातेसंबंधाचं बेसिक घेतला, ऍक्च्युअल कोडिंग डिकोडिंग थोड्या वेळानंतर येईल तुम्हाला. नेक्स्ट, स्क्रीन स्क्रीन स्क्रीन. हॅलो हॅलो हॅलो. ओके, अरे मेघा बहुत बढिया, कॉम्प्लिमेंट है. हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांनाच. हॅपी फ्रेंडशिप डे सर्वांनाच. राजू 40 मीटर उत्तरेकडे चालला, नंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला. पट 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 करा, झुंकावतो कॅमेरा. ओके, हो हो, थोडस थोडस कधी स्क्रीन झूम होते, बाकी काही. राजू 40 मीटर उत्तरेकडे चालला. राजू या ठिकाणी आहे 40 मीटर उत्तरेकडे. 40 मीटर उत्तरेकडे गेला तो, पहिला पॉइंट. ओके, अरे कमेंट काय जबरदस्त, व्हेरी नाईस. माझं टार्गेट स्वतः तुम्ही तोडणार आहात असं दिसायला लागले. मी 500 चं टार्गेट 1000 केले. आता 1000 चं टार्गेट तुम्ही तोडणार असं दिसायला लागले मला. 40 मीटर उत्तरेकडे चालला गेला, नंतर डावीकडे वळून 30 मीटर चालला. सर वर तोंड असताना, सर वर तोंड असताना डावी बाजू इकडं, उजवी बाजू इकडं. वर तोंड असताना डावी बाजू इकडं. डावीकडे वळून 30 मीटर, डावीकडे वळून 30 मीटर. सर हे 30 मीटर असा झाला. ओके, प्रवास त्याचा. नंतर तो उजवीकडे वळून 20 मीटर. सर ज्या वेळेस त्याचं तोंड पश्चिमेला असतं, उजवी बाजू वर असते. ओके, पश्चिमेला तोंड असतं, उजवी बाजू वर येते. राईट, नंतर तो उजवीकडून 20 मीटर चालला. 20 मीटर या पद्धतीने तो ट्रॅव्हल करतोय. पुन्हा तो उजवीकडे वळून 30 मीटर. सर तोंड वर असताना उजवी बाजू इकडे येणार, पूर्वेकडे.
वळून तो 30 मीटर म्हणजे 30 मीटर म्हणजे कट टू कट याच ठिकाणी येणार. कट टू कट या 30 ला हे 30 पॅरल दाखवा. आरंभस्थानापासून किती दूर आहे, हे आरंभस्थानापासून पहिलेचे 40 आणि हे पुन्हाचे 20, असं 40 आणि 20 हे टोटल झाले पोरांनो 60 मीटर. आणि उत्तर दिशेला 60 मीटर उत्तर दिशा. गॉट इट? सबास बहुत बढ़िया. तूफान क्या बात है. परीक्षा पास होणं खरंच सोपं असतं. डेडिकेशन पाहिजे तुमचं प्रॉपर आणि योग्य दिशा पाहिजे आपल्या अभ्यासाला. चला कमल दक्षिणेकडे तुम उभा आहे तो 135 अंश आहे का पूर्ण 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळते. कोमल अकमल विरुद्ध दिशेने वळाली. पुन्हा 180 घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळाली. डन. तर आता तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. मित्रांनो तुम्ही माझे मित्र व्हा, लवकरात लवकर ऑफिशियली मित्र व्हा, ऑफिशियली मित्र व्हा. चलो डन. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी आपण करायचंय. 135 नैऋत्याला डन. सर तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगितली होती लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला कोणात वळायचं असतं तर येड्यासारखं असं करत बसायचं नाही, हे असं कोणात वळायचं करायचं नाही. फक्त एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा उजवीकडे म्हणलं, ओके, दिशेने किंवा उजवीकडे म्हणलं तर ती गोष्ट तुम्ही प्लस घ्यायची. ती गोष्ट काय घ्यायची? प्लस. जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवा डावीकडे म्हणलं तर तुम्हाला तिथं घ्यायचं आहे ती व्हॅल्यू मायनस. ओके मग सर बघा, 135 अंश घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणले म्हणजे याची व्हॅल्यू 135 मायनस झाली सर. डन. येस सर. पुढं पुन्हा 180 अंश घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणले मग सर प्लस 180 करा. बेरीज करा या दोघांची. बेरीज येते +45 डिग्री. +45 डिग्री येते बरोबर. मग सर लक्षात ठेवा, जी काही व्हॅल्यू तुमची प्लस असते ती उजवीकडे किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असते. सध्या तिचं तोंड कुठं आहे? कमलचं तोंड दक्षिणेकडे आहे. दक्षिण म्हणजे खाली. आता खाली तोंड असताना उजव्या म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे असं पळणार आहे तो असं. ओके मग त्या ठिकाणी दक्षिणेकडे तोंड 45 डिग्री मध्ये प्लस म्हणजे परत उजवीकडे म्हणजे सर ऑब्विसली या साईडला. ओके ऑब्विसली या साईडला म्हणजेच कुठं सर? करेक्ट. वा वा बहुत बढिया. नैऋत्य दिशा सर. मग नैऋत्य मोसमी वारे पाऊस भेटतोय आपल्याला ती दिशा नैऋत्य. सगळ्यांना दिशा पाठ आहेत का? सगळ्यांना दिशा पाठ आहेत का? बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाही, त्याच्यासाठी लक्षात ठेवा. इकडं आहे आपल्या सगळ्यांना ज्याचा ज्याच्याबद्दल जास्त राग येतो तो देश म्हणजे वायव्य. ओके त्याच्यानंतर आपलं सध्या मणिपूर जे धगधगत आहे ती दिशा तुम्हाला कन्फर्मली विचारली जाऊ शकते. ही दिशा कोणती असते? ईशान्य दिशा. ओके त्याच्यानंतर सर इकडं आपले बेट आहेत अंदमान निकोबर ते आग्नेय दिशा. आणि इकडं आपल्याला पाऊस भेटतो महाराष्ट्राला ज्याच्यामुळे आपले महाराष्ट्रातले शेतकरी तृप्त राहतात. ती आहे नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच नैऋत्य दिशा. ओके आणि यालाच आपण वाघ वानर म्हणू नका, तरी मला वानर विंडर आवडत नाही, मला वाघ आवडतं बरं का. वाघ इकडून आला नाही. ओके वाघ इकडून आला नाही हे मला आवडते. आता जर तुम्ही दुर्दैवी माणसं जर म्हणत असाल सर उत्तर इकडं पूर्व इकडं दक्षिण आणि इकडं पश्चिम हे सांगण्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा तर कृपया घरचा पत्ता द्या, घरी येऊन शिकवतो तुम्हाला एकच करायचं ते. चला पुढचा प्रश्न. सांकेतिक भाषेत स्टारला स्टारला काय म्हणतात बघा. STAR स्टारला $5 *2 असं म्हणतात. टोरला सर टोरला ठीक आहे असे म्हणतात. तर ओट्सला कसे लिहाल? एक गोष्ट नोटीस करा, स्टार आणि टोर मधले स्पेलिंगच ओट्स मध्ये आलेली आहे. ही स्पेलिंग जी आहे ना ती ह्याच्यातली आणि ह्याच्यातली आहे, त्याच्यावरून उत्तर तुम्ही क्विक देऊ शकता. चला सबास बहुत बढ़िया बहुत बढ़िया. सर स्पेलिंग है OTOATS या स्पेलिंग नीट बघत चला. तुमची पार्ट स्पेलिंग काही कामाची नाही, तुम्हाला चुकवण्यासाठी इथं स्पेलिंग चुकवतात ते लोक. OATS डन सर. ओ साठी
टी ओ, ओ साठी तीन आहे सर. ओके, ए साठी, ए साठी स्टार आहे सर. ए साठी काय? स्टार आहे. टी साठी काय सर? टी साठी डॉलर आहे. आणि एस साठी सर? एस साठी पाच आहे. ओके, तीन स्टार डॉलर पाच. तुमच्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन. ऑप्शन नंबर दोन. गॉट इट? समजा भेटू सबको. बहुत बढिया, बहुत बढिया. नेक्स्ट क्वेश्चन. वेळ वाया घालायचं नाही बरं का, वेगात करायचं आपल्याला, वेगात जास्तीत जास्त कव्हर करणं हे पॉइंट आहे माझा. हा, घड्याळ. प्रत्येक टॉपिक जो टीसीएस ला आवडतो तो घ्यायचा आपल्याला. सूरज भाऊ थँक्यू. चला, काव्या पहिल्यांदा उत्तर दिले ऑप्शन दोन. ओके डन, आता आले उत्तर सगळ्यांचे. बहुत बढिया. एक घड्या अशा स्थितीत ठेवले की दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा ईशान्य दिशा दाखवतो. डन सर. आता सगळ्यांनी घड्याळ काढून घ्या पहिल्यांदा. ओके, कधी म्हणले त्यांनी? दुपारी 12 वाजता त्याचा मिनिट काटा. मिनिट काटा 12 वाजता सर. तास काटा आणि मिनिट काटा एकाच वर एकावर एक असणार आहे. ओके, आणि ही दिशा कोणती आहे? ईशान्य दिशा दाखवतोय. ईशान्य. डन. तर दुपारी 1:30 वाजता त्या घड्याळाचा तास काटा कोणती दिशा दाखवेल? तास काटामध्ये 1:30 वाजता सर, हे 12 टोका आहे, हे 1 आहे. ओके, आणि हे 2 आहे. 1:30 वाजता मिनिट काटा, तास काटा, सॉरी तास काटा हा या सेंटरला असेल, दोघांच्या सेंटरला. आता सर, आपल्या नेहमीच्या दिशा कशा आहेत? अशा आहेत. ओके, ईशान्य इकडे येणार आहे, इकडे येणार आहे उत्तर. ओके, आता इकडे येणार आहे पूर्व. बरोबर, इकडे दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि इकडे पश्चिम. बरोबर. आता सर, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? मिनिट काटा ईशान्य दिशा दाखवतोय. बरोबर, म्हणजे थोडक्यात सर काय झालंय, ही दिशा ईशान्य आहे. आता ईशान्याची अपोजिट दिशा कोणती असणार आहे? ईशान्याची अपोजिट ही असेल नैऋत्य दिशा. आता ईशान्य आणि नैऋत्यमध्ये, ईशान्य आणि नैऋत्यमध्ये कोणत्या कोणत्या दिशा येतात जरा चेक करा. सर इकडे येणार आहे आग्नेय दिशा तुमची. ओके, आग्नेय येणार आहे, आग्नेय. ओके, आणि सर कट टू कट या ठिकाणी कोणतं येणार आहे? आग्नेय आणि ईशान्याच्या मध्ये येणार आहे पूर्व दिशा. ओके, किती लोकांचं उत्तर पूर्व आले? किती लोकांचं उत्तर पूर्व, पूरब, पूरब आलेलं आहे? आले सगळ्यांचं? ओके, नीट समजून घ्या हा प्रश्न. हा प्रश्न महत्वाचा आहे बरं का पोरांनो, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आले का लक्षात सगळ्यांना? आले का लक्षात? जरा नीट पहा, पहा नीट. हा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणलं तरी चालेल, सोपा वाटणारा आणि चुकवणारा प्रश्न आहे. व्यवस्थित क्लिअर करा. डन. कॅट कट टू कट क्लिअर? कट टू कट क्लिअर? डन. व्हेरी गुड, छान. डायग्राम व्यवस्थित काढायचं, वेळ लागू द्या, अख्खा 1 मिनिट घ्या, काहीच फरक पडत नाही. 2 तासाचा वेळ आहे, ह्याला व्यवस्थित वेळ देऊनच उत्तर सॉल्व्ह करायचं. ओके, ह्याला व्यवस्थित वेळ देऊनच उत्तर सॉल्व्ह करा. मी काय केलं? सिम्पली सिम्पली एकच गोष्ट केली. त्यांनी काय म्हणलं होतं? 12 वाजता कोणती दिशा? ईशान्य. मग ईशान्य इथे घेतली. ओके, ईशान्य घेतली, राईट सर. त्याच्यानंतर काय झालं? आता हे सगळं क्लॉक वाईजच फिरणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणार आहे. मग माझी ईशान्य दिशा कुठे आहे? इथं आहे. माझी ईशान्य कुठे? इथं आहे. ह्या ईशान्यला घड्याळात कुठे दाखवले? इथं दाखवले. ओके सर, म्हणजे ह्याला असा असा फिरवला. म्हणजे थोडक्यात ईशान्याच्या नंतर क्लॉक वाईज ना पहिली दिशा कोणती? त्या पूर्व. आणि तास काटा तुमचा 1:30 वाजता इथं असणार आहे, म्हणजे ईशान्य आणि आग्नेयच्या मध्ये, म्हणजे ही पूर्व दिशा आहे, असं येणार आहे उत्तर. ओके, 45 डिग्री मध्ये. नेक्स्ट. हा प्रश्न जराच एमपीएससी वाल्यांचा फेवरेट आहे, एमपीएससी वाल्यांचा फेवरेट आहे. उत्तर काय? ऑप्शन 4. चुकणार आहेत, भरपूर जण चुकणार आहेत. मी आज असे प्रश्न काढलेत ना की तुम्हाला ते चुकवणार आहेत.
अरे वा बहुत बढ़िया, 50% च उत्तर बरोबर आले, 50% पोरांची उत्तर बरोबर आले. नाही रे नाही रे नाही रे नाही रे नाही 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 ये नाही. व्हेरी गुड, छान. वरण, डॉक्टरने तुम्हाला दर 20 मिनिटाला एक गोळी घेण्यास सांगितले. 6 गोळ्या संपवण्यासाठी किती वेळ लागेल? पहिली गोळी खाल्ली तुम्ही, पहिली गोळी खाल्ली, 20 मिनिटानंतर दुसरी गोळी खाल्ली, 20 मिनिटानंतर तिसरी गोळी, परत 20 मिनिटानंतर चौथी, परत 20 मिनिटानंतर पाचवी, परत 20 मिनिटानंतर सहावी. म्हणजे अंतर किती तयार होत आहेत? 1 2 3 4 5 पाचच अंतर तयार होत आहेत. 20 मिनिटाचं अंतर आहे. मग 20 5 100 मिनिट लागतात सर, 5 गोळ्या संपवायला 100 मिनिट लागतात. 100 मिनिट म्हणजे किती सर? 60 मिनिट आणि 40 मिनिट, म्हणजे 1 तास 40 मिनिट. किती पोरं चुकले रे, किती पोरं चुकले. काही नाही, कमेंट मध्ये डायरेक्ट 1 तास 20 मिनिट टाकलं होतं. चुकले रे, चुकले चुकले. 1 तास 40 मिनिट हे राईट आन्सर आहे. और आप जीत गए हे 5 करोड. चला आलं. 1 तास 40 मिनिट हे उत्तर बरोबर आहे. म्हणलं ना मी तुम्हाला, सोपा प्रश्न आहे. तुमच्या अर्ध्या लोकांच्या कमेंट चुकलेल्या आहेत. अर्ध्या लोकांसाठी आता हे बेनिफिट झाला. बरोबर कसं काढायचं ते कळलं, है ना. कधी कधी मी नेहमी सांगत असतो की बाळांनो, पोस्ट काढण्याचा सगळ्यात एकच महत्वाचा फंडा आहे. तो फंडा असा आहे की तुम्हाला सोपे प्रश्न चुकायचे नाही आहेत परीक्षेतले, है ना. चला नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर आला. This is also TCS IBPS type. लाडूची बाटली आहे पाण्याची, लाडूच्या बाटलीवर लिहिले अपना टाइम आहे का. ओके, लाडूचा तर टाइम पहिलेच आलेला आहे, जेव्हा जन्म झाला तेव्हाच आलाय. या बाटलीवरचा सध्या तुमच्यासाठी अपना टाइम आहे का. चला सर, 2 पैकी पहिले घड्याळ दर तासाला 8 सेकंद मागे पडतं, दुसरं घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जातं. 8 आणि 5 13 सेकंदाचा फरक पडतोय. दोन्ही घड्याळ सकाळी 10 वाजता बरोबर लावले, रात्री 8 वाजता त्यांच्यामध्ये किती वेळेचा फरक असेल? रात्री 8 वाजता 10 वाजता बरोबर लावले, 8 वाजता किती वेळेचा? 10 ते 8 किती तासाचा फरक आहे सर? 12 तास आहे. ओके, चला व्यवस्थित. पहिल्यांदा टोटल तास किती आहेत ते बघा. रात्री 10 सकाळी ते 8 म्हणजे 10 ते 8 म्हणजे 10 तास झाले. सॉरी, 10 तास 13 सेकंद, 130 सेकंद. 130 सेकंड म्हणजे किती सर? 130 सेकंद म्हणजे किती टाइम झाला बघा. 2 मिनिट 10 सेकंदाचा. 2 मिनिट 10 सेकंद उत्तर आहे. 2 मिनिट 10 सेकंद. कशाला पेन वापरता? नका शाही वाया घालू नका पोरं हो असं करू, तुमची शाही वाया घालू नका. सही करण्यासाठी शिल्लक ठेवा शाई तुमच्या सातबाऱ्यावर. ओके, सातबाऱ्यावरती सही करण्यासाठी आपली शाई जपून ठेवा. ओके, सिस्टम मध्ये येणं अवघड गोष्ट नाहीये, त्यामुळे कृपया व्यवस्थित शेवटचे दिवस अभ्यास करा. ओके, आणि 100% तुम्हाला अधिकार प्राप्त व्हावा सातबाऱ्यावर सही करण्याचा, यासाठी माझ्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. हे गणित एकदम पांचर गणित होतं, 4 लाईनचं असलं तरी सोपं. 10 वाजता आणि 8 वाजता टोटल टाइम किती आहे? 10 तासाचा टाइम आहे. 10 ते 8 10 तासाचा टाइम. बरोबर, 8 सेकंद मागं पडते आणि 5 सेकंद पुढे जाते. 8 आणि 5 13 सेकंदाचा डिफरन्स आहे. 13 सेकंद म्हणजे 130 सेकंद. 130 सेकंद म्हणजे 2 मिनिट 10 सेकंद. उत्तर ऑप्शन नंबर 1. गॉट इट? हेच सर ट्रिक्स आहे ना प्रियंका. नेक्स्ट आला, 2 च्या विरुद्ध अंक कोणता? खतम. माझे विद्यार्थी बघितल्या बघितल्या प्रश्न पण बघणार नाहीत. आकृती एक आहे ना, आकृती एक आहे ना, आपले पोर बघणार पण नाहीत प्रश्न. 100% आपलं पोरग बघतच नाही प्रश्न. प्रश्न तर बघणार. सांगा पटकन, प्रश्न बघणार म्हणजे हे इकडे काय ऑप्शन बघणार. सॉरी, हा 2 च्या विरुद्ध कोण आहे? एक आकृती आहे फक्त, एक आकृती आहे. 2 च्या विरुद्ध काय? ए गलत.
हा प्रश्न ऑप्शन चुकीचे टाकले त्यांनी, ऑप्शन रॉंग आहे. नाही सर 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 सॉरी, अरे हा प्रश्न चुकीचा आहे ना, सॉरी. मला वाटलं हा स्पेशल डाईस आहे, मला वाटलं स्पेशल डाईस आहे, सॉरी फॉर दिस. स्पेशल डाईस नाही आहे हा, स्पेशल डाईस नाही आहे हा. 6 आणि 1 7 जनरल डाईस आहे सर, जनरल डाईस, जनरल डाईस आहे, जनरल डाईस. नीट उत्तर द्या. 2 च्या विरुद्ध कोण आहे? 2 च्या विरुद्ध सर एकतर 3 असला पाहिजे, नाहीतर 4 असला पाहिजे किंवा 5 असला पाहिजे. 2 च्या विरुद्ध 3 4 5, ऑप्शन 4 येतं याचं उत्तर. 3 4 5 हे उत्तर आहे, सॉरी फॉर दिस, जनरल डाईस आहे, जनरल डाईस आहे. डन, ऑप्शन 4 इज द राईट आन्सर, याचं ऑप्शन 4 हे उत्तर येतं. आता ह्याच गोष्टीवरती तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो, चला आणखीन एक प्रश्न फास्ट मध्ये उत्तर द्या मला. ओके, फास्ट मध्ये उत्तर द्या. आता ह्याचं मात्र कन्फर्म उत्तर तुम्ही देऊ शकता. प्रश्न काय बघा, 2 4 1 2 4 1. आता प्रश्न माझा असा आहे, 5 च्या विरुद्ध कोण, 5 च्या विरुद्ध कोण. आता उत्तर तुम्ही, मी जे विचारलं त्याचं देऊ शकता. 5 च्या विरुद्ध कोण, माझा मोबाईल कुठे आहे विचार बरोबर. 5 च्या विरुद्ध कोण, शबास सर. 5 च्या विरुद्ध कोण असणार आहे? 2 असणार आहे. ओके, 5 च्या वर्सेस 2, 4 च्या वर्सेस 3 आणि 6 च्या वर्सेस 1. सर काय प्रकार आहे हा? सिंगल आकृती आतापर्यंत एमपीएससी मध्ये तर विचारली नाहीये. ओके, सिंगल आकृती आतापर्यंत एमपीएससी मध्ये विचारली नाहीये. मग हा काय प्रकार आहे? बरोबर, राईट सर. सिंगल आकृती ज्यावेळेस विचारली जाते त्यावेळेस 2 प्रकार असतात. एक असतो स्पेशल डाईस, ओके, आणि दुसरा असतो हा जनरल डाईस. स्पेशल डाईस मध्ये अपोजिट अंकाची, एकमेकांच्या विरुद्ध अंकाची बेरीज काय असते? 7 असते. म्हणून 2 मध्ये किती मिसळल्यावर 7 येतं? 5, म्हणजे 2 च्या विरुद्ध असणार 5. 4 मध्ये 3 मिसळल्यावर 5 7 येतं, त्यामुळे 4 च्या विरुद्ध 3. आणि 6 मध्ये 1 मिसळल्यावर 7 येतं, म्हणून 6 च्या विरुद्ध 1. हा एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहावा. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न. चला, अरे दुसऱ्या कमेंटकडे लक्ष नका देऊ रे. तुमच्या यशामध्ये असे माणसं आलेच पाहिजेत तुम्हाला डिस्टर्ब करणारे. ब्लॉग बिक नाही करायचं कोणाला, येऊ द्या. एका सांकेतिक भाषेत रेन ला हे म्हणतात, मोर ला असं म्हणतात, तर रिमेन ला कसे लिहिले जाईल? तुम्ही तुमच्या उत्तरावर आणि स्क्रीनवर कॉन्सन्ट्रेट करा, उत्तर आणि स्क्रीन. डन, डन. रिमेन, आर ई एम ए आय एन, रिमेन. ओके, आर ला आय थिंक सो 8 आहे. ओके, ई ला काय सर? ई ला आहे सर ऍट दी रेट. ओके, एम ला काय सर? एम 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 3 नंबरला. एम ला आहे 7 सर. ए ला काय सर? ए ला काय आहे? ए ला आहे सर डॉलर. आय ला, आय ला सर परसेंटेज आहे. आणि एन ला 6 आहे. ओके, 8 @$6. ऑप्शन नंबर 1 आहे का? ऑप्शन नंबर 1 आहे का? हो सर, ऑप्शन नंबर 1 आहे. राईट, बहुत बढिया, जबरदस्त, छान. अगला सवाल, अगला सवाल. फाशाच्या 2 मुद्रा दिल्या आहेत. ओके, त्यावरून फाशाच्या तळावर 4 बिंदू असताना वरच्या पृष्ठावर किती बिंदू असतील? फाशाच्या तळावर 4 बिंदू असताना 4 च्या वर्सेस कोण आहे असा सिंपल प्रश्न आहे. 4 च्या विरुद्ध कोण आहे? ओके, चला एवढं फास्ट उत्तर काढताय. मला टार्गेट वाढवायला भाग पडणार आहे तुम्ही, मला टार्गेट वाढवायला आणि माझा खर्च करायला मला लई भाग पडणार आहे. मी कॅल्क्युलेशन करतोय 500 पोरांचं, तुम्ही आता
ऐकणाऱ्यातले नाहीये, तुम्ही हजार तरी येणार असं वाटायला लागले मला. एक मुद्रा देण्यासाठी, ओके, एक सिंहाची मुद्रा देण्यासाठी मला ऍव्हरेज खर्च 500 रुपये यायला लागलोय, येत आहे 500 रुपयाला ऍव्हरेज खर्च येतोय. हजार म्हणल्यावर माझे तुम्हाला मुद्रा देण्यासाठी मला 5 लाख खर्च होणार आहे. 5 लाख खर्च मुद्रा देण्यासाठी, 500 पोरं माझ्याकडे येणार होते, 500 पोराच्या ऐवजी 1000 पोरं येणार आहेत. ओके, 1000 पोरांना कंपल्सरी आहे तुमच्या मम्मी पप्पाला सोबत घेऊन येणं, आणि वाईफ म्हणजे हे बायका असतील तर ते पण घेऊन या, लग्न आधी झाले असेल तर, आणि सगळ्या गृहिणींनी त्यांच्या नवऱ्यांना सासऱ्यांना घेऊन यायचं आहे. 1000 पोरांच सोबत प्रत्येकाचे 4000 आले, 4000 मास्तर सगळं कमवलेलं घालणार आहे याच्यामध्ये. जाऊ द्या, लय मजा येणार आहे. 4000 माणसांना जेवणाचा 100 रुपये खर्च, 4000 माणसांना जेवणाचा 100 रुपये खर्च म्हणजे नियर अबाउट 4 लाख. ओके, ट्रॉफीचा खर्च 5 लाख, 1000 पोरांचं चाललंय माझं. आणि मला असं वाटायला लागले तुम्ही सगळे येडे झालेले आहात आणि मास्तरला कदाचित त्याच्यापेक्षा जास्त खर्च करायला लावणार आहात, आणि मला एवढा आनंद होणार आहे. ह्याचं तर आता तर तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनच्या पोरांना विचारू शकता आपण काय काय करतो पोरांसाठी. हा खर्च करायला मला लय आनंद होणार आहे, आयुष्यातला सगळ्यात चांगला खर्च असेल माझा. चला लावा जोर, मास्तरला जास्तीत जास्त खर्च करायला लावा, चला फास्ट मध्ये. ओके, लक्षात ठेवा या फाशाच्या 2. सर 4 विरुद्ध कोण आहे असं विचारलंय ना, ठीक आहे सर, तयार करा. डबल अंक कोणता आलाय, 2 आहे, 2 आहे सर. बघा 2 आहे इथं आणि 2 इथं पण आहे. ओके, 5 आहे 5 आहे आणि 3 आहे. ओहो सर तुम्हाला 4 विरुद्ध विचारलंय, 2 कॉमन आहे 5 कॉमन आहे, राहिला 4 आणि 3, म्हणजे सर 4 विरुद्ध 3 आहे. खतम विषय, 4 vs 3 आहे, 4 vs 3 आहे. ओके, 4 vs 3. चलो नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवर. बहुत बढ़िया सवाल है, प्रत्येक टॉपिक ला हाथ लावतो आपण बर का, टच करके वापस आ रहे हो. जेवणाची व्यवस्था सत्कारानंतर बाजूला केलेली आहे, कृपया सर्वांनी जेवण करून जा, मी पण तुमच्या ताटातला एक घास खाण्यासाठी येणार आहे. ओके, त्यामुळे आमच्या सगळ्या शिक्षकांची पण वाट बघा. माहोल आहे माहोल, जोपर्यंत तुम्ही इमॅजिनेशन करणार नाही ना या सगळ्या गोष्टीचं, की मास्तरच्या हातून ट्रॉफी भेटणार आहे मला, मास्तर आपल्या आई वडिलांना गुलाल उधळणार आहे. इमॅजिनेशन जेवढं चांगलं असेल तेवढं रिझल्ट भारी असतो. ओके, इमॅजिनेशन अभ्यास रिझल्ट, खतम विषय. चला ऑप्शन 3 आले का सगळ्यांचं? ओके, नीट उत्तर द्या बरं का, हे प्रश्न नीट पहा, उत्तर चुकवणार आहे तुम्हाला, उत्तर चुकवणार आहे, उत्तर चुकवणार आहे. उत्तर चुकवणार आहे सर. आता बघा लक्ष देणार का, कोण कोणाच्या अपोजिट आहे ते पहिल्यांदा पहा, कोण कोणाच्या अपोजिट आहे. एक गोष्ट, ह्याच्या अपोजिट एक्स आहे, म्हणजे सर ह्या डायग्रामच्या अपोजिट वर्सेस आहे एक्सची डायग्राम. ओके, आता चेक करा सर, या सगळ्याच गोष्टीमध्ये चेक करा, कुठं कुठं काय काय अपोजिट आहे. ह्याच्या अपोजिट, ह्या डायग्रामच्या अपोजिट ही डायग्राम आहे आणि ह्याच्या अपोजिट ही आहे, हे एकाच प्रतलात यायला नको, हा पॉइंट आहे. ओके, त्यांनी काय म्हणले, बनवता येणार नाही, म्हणजे बनवता येणार नाहीये. आता पोरांनो हे बघा, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, अशा प्रश्नाला हँडल करायचं कसं, सिंपल सांगतो, याच्यामध्ये एकदम छोटासा क्ल्यू असतो, त्याच्यावरून सगळं उत्तर येतं. सर हे बघा, हे असं एक आहे आणि असं आहे, हे असं एक आहे असं आहे आणि हे असं एक आहे असं आहे, म्हणजे सर याला कसंही उलट पुलट केलं तरी सुद्धा आपल्याला डायग्राम रेकॉग्नाइज करता येणार नाही की कोणतं कोणाच्या अपोजिट आहे. बरोबर, मग सर सिंपल गोष्ट, ह्याच्यातला सगळ्यात डिफरंट आकृती कोणती आहे, ही आणि ही आकृती डिफरंट आहे, हा एक्स आहे आणि हा मधून लाईन मारले, हा कोणत्या प्रतलात एकत्र आहे का ते चेक करा. तर सर थोडक्यात दिसते आपल्याला असा पॉइंट दिसतोय की ही डायग्राम फक्त सिंगल आणि हा एक त्या ठिकाणी दिसतोय आणखीन त्या पद्धतीने. ओके, मग असं 3 कुठे एकत्र आले, तर एकमेव ठिकाण दिसतंय हे, एकमेव ठिकाण एक्स पण आलेला आहे. ओके, डाऊट येण्यासाठी तुम्हाला जर हा आणि हा नाही हा या 2 गोष्टी जर विचार केल्या, एकच लाईन असलेला, तर हे बघा एकच लाईन असलेला इथे काय, एकच लाईन असलेला इथे काय, मग सर कन्फर्मली हे आणि हे तर अपोजिट येणार नाहीये,
आणि एकाच प्रतलात, हे आणि हे तर अपोजिट आहे, एका प्रतलात येणार नाही, हे आणि हे एका प्रतलात आले. मग सर तुम्ही म्हणाल की हे पण हे येऊ शकतं की सर, बरं ठीक आहे, मग हे येऊ शकतं ना, ह्याच्या विरुद्ध हे ह्याच्या सोबत येऊ शकतं ना, मग हे तीन गोष्टी एकत्र येणार नाही. तीन गोष्टी एकत्र येतात, ऑप्शन चार उत्तर आहे. बाकी मी इथं डोकं लावणार नाही, बाकी कुठंच डोकं लावणार नाही. कळला पॉइंट, कळला पॉइंट. बघा लक्ष देऊन ऐका, हे थोडस ह्या पॅटर्न मधलं अवघड लेवलचं गणित आहे. ओके, या पॅटर्न मधलं अवघड लेवलचं गणित आहे, एवढा अवघड पॅटर्न येणार नाही तुम्हाला. ओके, सिम्पल गोष्ट सांगतो मी तुम्हाला, कन्फर्मली नीट आकृती पाहिली तर लक्षात येते, हे आणि हे एकमेकाच्या अपोजिट आहे, ह्याच्याशी मॅच करणारी आकृती ही आहे. ओके, मग आता सर ही आणि सिंगल लाईनची आणि एक्सची आकृती एकत्र येणार नाही, एक दोन आणि तीन एकत्र येणार नाही, पण सर हे दोन एकत्र येऊ शकतात, डन, पण त्याच्यासोबत हा आला तर डेफिनेटली तो त्या ठिकाणी क्यूब तयार होणार नाही. आणि हेच इथं झालंय बघा, एक लाईनची आकृती, एक लाईनची आकृती आणि एक्सची आकृती, ह्या तीन एकत्र आल्यामुळे हे चूक आहे, म्हणजे हे आकृती बनवता येणार नाही. डन, हा पॅटर्न थोडासा लिटल बिट अवघड आहे, एवढ्या लेवलचं येणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला आलं पाहिजे. पुढचा प्रश्न, अगला सवाल, तीनच गरज नाही भाग्यश्री, तीनची काहीच गरज नाही भाग्यश्री, कारण तशा ना तीन आकृती आहेत, त्यामुळे तीनचा विषयच येत नाही. ओके, तुम्ही जे म्हणताय ते एक्झॅक्टली रेणुका नाही आहेच उत्तर सांगितलं मी, कोणतं येणार नाही त्याच उत्तर सांगितलं. चला, मुलाच्या वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके आज मुलाच्या आजीचे वय आहे. मुलाच्या व वडिलांच्या वयाच्या बेरजे इतके वडील प्लस मुलगा इज इक्वल टू आजी आहे. आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 15 वर्षापूर्वी आजोबाचं वय त्यांच्या नातवाच्या 12 पट होते. ओके, तर वडिलांचे आजचे वय 48 असेल, तर आजीचे आजचे वय किती, आजीचे आजचे वय किती. डन, या प्रश्नाचं उत्तर द्या आणि जिंका, खूप मोठी बक्षीस. आजीचे आजचे वय किती, डन, बऱ्याच जणांचं उत्तर आले, व्हेरी गुड, छान. डन, आता शिस्त सांगतो लक्ष देऊन ऐका. ओके, पटीतलं गणित आहे, शिस्त सांगतो लक्ष देऊन ऐका, सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडं. ओके, फुल कॉन्सन्ट्रेशन आहे, पहा मुलाचं आणि वडिलाचं वय, सिम्पल गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट, सगळ्यात लहानला आपण एक्स मानतो, मानून घ्या, सगळ्यात लहानला एक्स मानतो, माना मुलगा एक्सचा माना. ओके, डन, वडील काय होणार, वडील ऑलरेडी त्यांनी दिले, वडिलांचे आजचे वय 48 वर्ष. ओके, आजी काय होणार, आजी काय होणार, मुलगा आणि वडील यांचं वय 1 अधिक 48. ओके, आणि त्याच्यानंतर आजोबा काय होणार, आजोबा, आजोबा बघा इथं लक्षात घ्या, आणि आजी आजोबापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे, म्हणजे आजोबा किती वर्षाचे असतील, आजोबा सर ह्याच्यामध्ये आजीमध्ये 7 वर्ष ऍड करा, 1 अधिक 55 वर्षाचे. इथपर्यंत कळलं सगळ्यांची मांडणी, लक्ष देऊन ऐका, हा पॅटर्न जर तुम्हाला आला तर तुम्ही घुसणार, तुम्हाला चुकणार तुमचं, त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर करा. सगळ्यात लहानला आपण नेहमी एक्स मानतो, मानला एक्स, वडीलचं वय डायरेक्ट दिले 48 घेतलं, आजीचं वय मुलगा आणि वडील यांच्या वया एवढं आहे, म्हणजे 1 अधिक 48, आणि आजीपेक्षा आजोबा 7 वर्षांनी मोठा आहे, म्हणून आजीच्या वयामध्ये 7 वर्ष ऍड करा, 48 अधिक 7 55, आजोबा मिळाले तुम्हाला 1 अधिक 55. त्यांनी पुढं सांगितलं असं, 15 वर्षापूर्वी आजोबाचं वय, आजोबाचं 15 वर्षापूर्वीचं वय काय असेल, एक्स वजा 15 मायनस केलं 40 येतं, बरोबर का, 15 मायनस केलं किती येतं, 40 येतं, राईट आहे, राईट. मग सर एक काम करा,
आजोबाच 15 वर्षापूर्वीचं वय, एक्स अधिक 55 वजा 15 हे आजोबाचं वय, ओके 15 वर्षापूर्वी आजोबाचं वय, त्याच्या नातवाच्या वयाच्या 12 पट, नातवाचं 15 वर्षापूर्वीचं वय काय असेल, एक्स वजा 15 असेल, त्याच्या 12 पट करा, 12 गुणिले करा, खतम। एवढाच पॉईंट कळणं गरजेचं आहे, एवढा एक पॉईंट कळला ना संपला विषय। जरा एकदा सांगा बरं कळलं का तुम्हाला हा पॉईंट? असे प्रश्न आले ना पोरांनो, एक लक्षात घ्या, 25 प्रश्नांपैकी 20 प्रश्न सगळ्यांना सॉल्व्ह करता येणार आहेत, 5 प्रश्न असे राहणार आहेत, आणि जो 5 प्रश्न सॉल्व्ह करेल तोच मेरिटमध्ये राहणार आहे। हा पॉईंट कळला का इथपर्यंत? मी आणखी एकदा सांगतो, लक्ष द्या, ओके अजून एकदा ऐका, परत एकदा पोरांनो पाहून घ्या। सगळ्यात लहान छोटा जो आहे त्या छोट्याला एक्स मानलं, वडिलाचं वय दिलं तर डायरेक्ट 48 घेतलं, आजीचं वय, नातू आणि मुलगा यांच्या वय एवढं आहे, नातूचं एक्स आणि मुलाचं 48, आजीचं वय झालं, आजोबाजीपेक्षा 7 वर्षांनी मोठे आहेत म्हणून आजोबाचं वय एक्स अधिक 55 झालं। दिलेली कंडिशन आहे 15 वर्षापूर्वी म्हणले, 15 वर्षापूर्वी आजोबा किती वर्षाचे असतील? 15 वर्षापूर्वी एक्स अधिक 55 आजोबाचं वय, वजा 15 केलं सर आजोबाचं वय, नातवाच्या वयाच्या, नातवाचं 15 वर्षापूर्वीचं वय काय असेल? एक्स वजा 15 असेल सर, ओके नातवाच्या वयाच्या एक्स वजा 15 काय आहे? 12 पट, म्हणून 12 लिहिलं, म्हणून काय लिहिलं? 12 लिहिलं। वाटेत एवढा पॉईंट कळला का सगळ्यांना? सांगा डन सर। एक्स वजा एक्स अधिक 55 वजा 15 किती झालं सर? 0-4, एक्स अधिक 40 झालं बरोबर सर, 12x वजा 12 गुणले 15, 12 पंचे 60, 46, 6, 12, 1, 12 आणि 6, 18, 180 सर, ओके चला। आता एक्स एक्सचे पद एका साईडला घ्या, एक्स आणि 12x धन इकडे आल्यावर ऋण 12x झाला, 12x धन आहे, हे ऋण चिन्ह 180 आहे, त्यामुळे लक्षात ठेवावं व्यवस्थित, ऋण 180 जसा तसा हा धन 40 तिकडे जाऊन ऋण 40 झाला, ओके दोघांची वजाबाकी सर, ऋण 11x बरोबर यांची वजाबाकी किती आली सर? 220 आली, ऋण 220, ऋण ऋण धन झालं, एक्स बरोबर 220 भागिले 11, 11 दोन्ही 22, म्हणून एक्स बरोबर त्या ठिकाणी 20 वर्ष झालं। प्रश्न कुणाचा आहे? आजीचं वय किती आहे? पोरग झालं 20 वर्षाचं, नातू, आजी 48 आणि 20, आजी झाली 68 वर्षाची, आहे का ऑप्शन? ऑप्शन 2, आजी झाली 68 वर्षाची, कळला का पॉइंट? तुम्हाला घाण, तुम्हाला चुकवणारे हेच प्रश्न आहेत, तुम्हाला चुकवणारे हेच प्रश्न आहेत। अशा प्रश्नांची नीट तयारी करा, एकदा सांगा बरं कळलं का? कळलं नसेल तर परत एक वेळेस पाहून घेऊ शकता तुम्ही रिवर्स जाऊन, ओके चला। होप सो असे प्रश्न जरासे अजून प्रॅक्टिस घेतो बरं का मी या प्रश्नांची, ओके नेक्स्ट असाही येऊ शकतो, हे सिंपल आहे, करून टाका पटकन, हा सिंपल आहे। अश्विनी असं व्हायला नको बरं का? अश्विनी प्रॅक्टिस करा जास्त। आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? 77 मधून मायनस 3 करा, ऑप्शन 1 उत्तर येते, आणि खनकन टिक करा, चुकले, खनकन टिक केले, चुकले। 77 वर्ष आहे, 3 वर्षापूर्वीचं सर, 3 वर्ष म्हणजे 77 मधून 3 मायनस करा, 74, 74 पहिलाच ऑप्शन आहे, कर टिक, बस बोंबलत, अजिबात जमणार नाही तसं, जमल का? नाही जमणार। 77, 3 वर्ष मायनस करायचे किती लोकांचे? 1, 2, 3 लोकांचे मायनस करायचे, 3 लोक म्हणजे 3 त्रिक 9 लोकांचे, 3 त्रिक 9 वर्ष मायनस करायचे आहे। 77 - 9 करा, 77 - 9 किती? 68 वर्ष। आजीचं वय परत आलं, आजीचं वय परत आलं मागच्या गणितातलं। लाईक केले का सगळ्यांनी? एकदाच लाईक करा, दोनदा करू नका। नेक्स्ट क्वेश्चन, हा हा प्रश्न मात्र नीट करा, हा प्रश्नाचा पॅटर्न जरा जास्त यायला लागलाय। ऍट म्हणजे प्लस, डॉलर म्हणजे मायनस, तर खालील सर्वात लहान पर्याय कोणता? पोरांनो आता तुम्हाला वाटत असेल की हा हे प्रश्न सर 100% येतात, हे प्रश्न 100% येतात।
चला उत्तर ऑप्शन दोन चार दोन चार कंटिन्यू यायला लागले ऑप्शन दोन आणि चार कंटिन्यू यायला लागले ऑप्शन दोन आणि चार कंटिन्यू परफेक्ट उत्तर पाहिजे आपल्याला कोडिंग डिकोडिंग किंवा अल्फा न्यूमरिक एबिलिटी मध्ये हा प्रश्न येतो अल्फा न्यूमरिक एबिलिटी मध्ये चला काय विचारले सर्वात लहान पर्याय कोणता सर एक गोष्ट बघा सर ऍटचा अर्थ काय ऍडिशन हे बाळ हॅलो लक्ष दे ऍटचा ऍडिशन ऍटचा अर्थ ऍडिशन डॉलरचा अर्थ काय सबट्रॅक्शन खालील पैकी सर्वात लहान ए राजा सगळ्यात लहान कमी करणार कोण असतं रे कमी करणार कोण असतं प्लस असतं का मायनस असतं सर कमी करणार मायनस असतं डॉलरचं साईन सगळ्यात जास्त कुठे चेक करा डॉलरचं साईन सगळ्यात जास्त सर एक दोन तीन चार पाच सहा ओके सहा वेळेस डॉलरचं साईन आहे एक दोन तीन चार चार वेळेस डॉलरचं साईन आहे डन एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळेस डॉलरचं साईन आहे डन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ वेळेस डॉलरचं साईन आहे मी जास्त डोकं लावणार नाही ऑप्शन चार याचं उत्तर देऊन टाकेल कितीही घाणेरडा प्रश्न असला त्याची सोपी पद्धत येते आपल्याला करता कितीही घाणेरडं असलं काही विचारलेलं त्याला सोप्या पद्धतीने करता आलं पाहिजे एक सिंपल गोष्ट सर डॉलर म्हणजे मायनस सबट्रॅक्ट करणार आहे मग मायनस कुठे जास्त आहे मायनस या लाईन मध्ये जास्त आहे संपला विषय संपला विषय सगळ्या संख्या तर सारख्या दिसतात बऱ्यापैकी है ना इथं गुणाकार भागाकार काही असतं तर विषय होता अरे उत्तर चारच आहे का नीट बघा बरं चारच असेल उत्तर 100% चार किती वेळ लागला उत्तर सॉल्व्ह करायला लागला की नाही कमी वेळ बोललो की नाही कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होते तर होणारच 100% असे प्रश्न आले तर घाबरायचं नाहीये असं काहीतरी ट्रिक लावायचं आहे माझा प्रयत्न असेल की या टाईपचे प्रश्न जास्तीत जास्त घ्यावं हा माझा प्रयत्न असणार आहे ओके तुम्ही चेक करून बघा ऑप्शन चारच उत्तर येऊ शकतं ओके डन जाऊ पुढं चला अगला सवाल नेक्स्ट असेल तर मोनाली तसा असेल तर सॉल्व्ह करायचं गुणाकार भाकार असेल तर सॉल्व्ह करावं लागेल चला ऑप्शन एक मनीष आणि त्यांची तीन मुलं यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे मनीष प्लस तीन वय म्हणजे चार लोकांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे 53 वर्ष टोटल वय झालं सगळ्यात लहान मुलाचं वय 2 वर्ष आहे मुलांमध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे म्हणजे सर 2 वर्षाचा एक पोरगा आहे 4 वर्षाचा एक आहे आणि 6 वर्षाचा एक आहे ओके टोटल मुलांच्या वयाची बेरीज किती 6 4 10 2 12 बारा वर्षाची मुलं आहेत 52 वर्ष टोटल आहे 40 वर्षाचा मनीष आहे 40 वर्षाचा मनीष आहे ओके मी जरी गणित इथं लवकर सोडत असलं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला स्पीड मॅटर करत नाही तलाठी होण्यासाठी स्पीड मॅटर करत नाही ग्रामसेवकसाठी स्पीड मॅटर करत नाही तुम्हाला फक्त एकच गोष्ट मॅटर करणार आहे ती म्हणजे कोणती ती म्हणजे एकमेव अॅक्युरसी हा एकच पॉईंट मॅटर करणार आहे त्यामुळं तुम्ही सावकाश गणित सॉल्व्ह केलं तरी चालेल समजलं सावकाश गणित सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे चला डन नेक्स्ट क्वेश्चन या टाईपचे प्रश्न बरेचसे तुम्हाला अडचण करतात त्याला एक ट्रिक सांगतो तुम्हाला करायला तुम्ही पहिल्यांदा करून बघा तुम्ही फर्स्ट टाइम करा जर चारचे उत्पन्न सॉरी ए चे उत्पन्न बी च्या उत्पन्नाहून 25% कमी असेल तर बी चे उत्पन्न ए च्या
एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे? इथं ए आहे, चार नाही ए आहे. चला फास्ट. ऑप्शन तीन. काहीच नाही. हो थँक्यू. चला एचं उत्पन्न बीच्या उत्पन्नावरून 25% कमी आहे. म्हणजे सर बीचं उत्पन्न किती मानायचं? 100 माना. कुणापेक्षा? बी पेक्षा. त्याला 100 माना. एचं ऑटोमॅटिकली किती होणार? 75 होणार. एवढा पॉईंट कळला? बी आणि ए एवढं मान्य आहे का सगळ्यांना? सिम्पल गोष्ट आहे, सिम्पल फंड आहे. असे प्रश्न जर आले तर तुम्हाला जास्तीत जास्त येऊ शकतात, त्यामुळे हे एक पॉईंट क्लिअर ठेवा. एचं उत्पन्न बी पेक्षा 25% कमी, मग बी 100 तर ए 75. बीचं उत्पन्न एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे? ए पेक्षा किती टक्के जास्त आहे? सर एच आहे 75, एचं किती आहे? 75. 75 च्या मागे किती जास्त आहे? 25 न जास्त आहे. एचं उत्पन्न 75, 75 पेक्षा 25 न बीच जास्त आहे. मग शेकडेवारी मध्ये सांगा 100 किती जास्त असेल? खतम विषय. म्हणजे 100 × 25 / 75. 25 × 75 = 3 + 3 = 9 / 3 = 9. 33.1/3%. 33.1/3%. याला कोणता फॉर्म्युला बिर्मुला काही वापरायची गरज नाही. शेकडेवारी टॉपिक नीट करा, सरासरी टॉपिक नीट करा, त्याच्यानंतर वयवारी टॉपिक नीट करा, प्रॉफिट लॉस टॉपिक नीट करा. या टॉपिक वरती प्रश्न येणार आहेत तुम्हाला. ओके, हे टॉपिक तुमचे जेवढे परफेक्ट असतील तेवढं बेनिफिट आहे तुमचा. परत सांगतो मी तुम्हाला, शेकडेवारी नीट करायचंय, प्रॉफिट लॉस नीट करायचंय, त्याच्यानंतर आपला सरासरी टॉपिक, एजस, वयवारी टॉपिक हे जास्त परफेक्ट ठेवा. ह्याच्यावरती कंटिन्यू प्रश्न आहेत. ह्याच्यानंतरचं सेशन असेल फक्त गणिताचे महत्वाचे टॉपिकवर. अरे थँक्यू भाग्यश्री. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, 90% विद्यार्थी एका परीक्षेला बसले, त्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? होईल होईल ज्ञानी, होईल आपोआप करू. 40 विद्यार्थी आहेत, 90% विद्यार्थी एका परीक्षेला बसले. 40 च्या 90% पहिल्यांदा काढा. 40 च्या 90% 0 0 cut 0 0 cut. 36 पोरं परीक्षेला बसले, त्याच्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण, 2/3 पास. 3 × 3 = 3, 2 × 6 / 12 = 24 पोरं पास झाले. किती विद्यार्थी परीक्षेत? तर किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले? किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण? 24 सर. किती विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण? 24. डन. शाबास. नेक्स्ट क्वेश्चन. चला, उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुण मिळायचे असतात. एका परीक्षार्थीला 40 गुण मिळाले, तो 30 गुणांनी नापास झाला. ओके, परीक्षेमध्ये कमाल गुण किती आहेत? भाऊ शेकडेवारी आहे बरं का भाऊ, हे शेकडेवारी नीट करून ठेवा, नीट करा. एकदाच टाकले तर ते 2-3 प्रश्न सुद्धा टाकायला मागे पुढे बघणार नाहीत शेकडेवारीचे. म्हाडाला अनुभव घेतलाय मी, म्हाडा परीक्षेत अनुभव झालाय माझा याचा. बहुत बढ़िया, छान. सिंपल सांगू याचं टॉपिक, याला कसं क्लिअर करायचं. एक गणितामध्ये ना तुमचा एक टॉपिक पक्का होऊन चाललाय बरं का, त्याच्यामुळे त्या टॉपिकच्या मागचं मी जे वापरत आहे लॉजिक, ते लॉजिक तुम्ही वापरा. पास होण्यासाठी किती टक्के? 35% पाहिजे. पडलेत किती? 40 गुण. कमी किती पडले? 30 गुण. याचा अर्थ 35% किती गुणाला होतात? 35% किती गुणाला? त्याला आहेत 40, अजून 30 पडले असते तर त्याला 35% गुण झाले असते आणि तो 5 झाला असता. म्हणजे हे 40 × 30 किती? 70 गुण. म्हणजेच 35% 70 गुण म्हणजे 35%. मग 100% म्हणजे किती गुण? खतम विषय.
एवढं सिंपल लॉजिक. ओके, 100 × 70 तिरकस गुणाकार भागिले 35. 35 × 70 100 × 200 मार्काचा पेपर आहे. सांगा आता कळलं का? ह्याला कूट प्रश्नामध्ये पण टाकू शकता तुम्ही. या टाईपला कूट प्रश्नामध्ये सुद्धा टाकू शकता. असा डर टाईप आला ना तर तुम्हाला 100% उत्तर बरोबर आलं पाहिजे. एकदम इझी असतं. पोरग कन्फ्यूज होतं की नेमकं काय वापरा कुठं. ओके, कळलं पॉइंट? किती सोपं आहे बघा. 35%, 40 ला आणि 30 ला ऍडिशन केलं 70, म्हणजे 70 मार्क मिळाले की 35% होतात. मग 100% किती मार्काचा पेपर असला पाहिजे? 200. गॉट इट? चलो, दमले नाही ना कोणी? तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी. कर शपथ, कर शपथ, कर शपथ. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. चला, जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत थांबायचंच नाहीये. ओके, पोस्ट निघाल्यानंतर सुद्धा थांबायचं नाहीये. जे मनातली पोस्ट आहे ना ती काढूनच थांबा. जर या भरतीमध्ये तुम्ही ग्रामसेवक झाले, जिल्हा परिषद मध्ये झाले सिलेक्ट, तलाठी झाले, आणि तुमचं जर स्वप्न असेल की मला PSI व्हायचं आहे, 100% सांगतो तुम्ही ह्याच्यातून सुद्धा पुढे आणखीन उडी मारू शकता. ओके, त्यामुळे ह्याला टार्गेट करा. या भरतीला एका बागेमध्ये 60% नारळ आहे, नारळाच्या 25% आंबे आहेत, आंब्याच्या 20% सफरचंद आहे. ओके, सफरचंदाची 1500 झाड आहेत, तर बागेमध्ये एकूण झाडं किती? बागेत झाडं किती? या कोणत्या पोराचं उत्तर येते बघायचं मला. याचं यस सीमाताई नक्कीच घेणार आहे. ए यार, कमी लाईक करायला काही वाटतंय का तुम्हाला? म्हणजे असं काही चार्जेस लागलेत का लाईक करायला? नाही ना? जाऊ दे की 2000 लाईक जास्त जाऊ दे की. 45,000 म्हणत आहेत बरेच जण. 48,000 चूक आहे, चूक आहे, चूक. हा, एक मिनिट. बसुराज, ऋषिकेस, बसुराज ऋषिकेस, प्रिया, अमोल, अमित, ओके, रीड्स, अण्णापुरे, मंजुषा, या पोरांची उत्तर बरोबर आलेत. स्वाती, छान. ओके, या पोरांची उत्तर आता उत्तर बरोबर यायला लागले, आता यायला लागले. स्टार्टिंगला दिले उत्तर. सिंपल पद्धत सांगायची. सर, झाड बागेमध्ये 60% आंब्याची झाड आहेत, म्हणजे सर बागेत झाड किती आहेत? एक काम करा, 100 झाड घ्या. 100 बागेत झाड किती? 100. 60% नारळाचे आहेत, मग सर 100 पैकी नारळ किती असेल? 100 पैकी नारळ किती असेल? झाडच आहेत सर 100 आहेत, झाड किती आहे? 100. मग नारळ किती? नारळ 60% म्हणजे सर नारळाची झाड आहेत 60. हे मान्य आहे का तुम्हाला? झाड 100 मानू, मानू लिहितो मी, मानू. 60% नारळ, नारळाची किती झाली? 60. डन सर. पुढं, नारळाच्या झाडाच्या, नारळाचे जेवढे झाड आहेत त्याच्या 25% आंब्याचे झाड आहेत. मग आंबे किती काढा? आंबा काढा. आंबा, नारळाची झाड 60 आहेत त्याच्या 25% म्हणजे 25%. झिरो कट नका सर. 25 × 100 म्हणा. ओके चल, 4 × 4 = 25. आंब्याची आहेत 15 झाड, 25% म्हणले ना, नारळाच्या म्हणले, त्याच्यामुळे नारळाचे 60 मानले आपण, त्याच्या 25% 15 झाले. आफ्टर दॅट सफरचंदाची, आंब्याच्या झाडाच्या 20% सफरचंद आहे. सफरचंद, सफरचंद आंब्याच्या 25, आंब्याचे किती? 20%. आंब्याचे 15 आहेत, 15 × 20% काढा सर. 20 × 5 = 100, 5 × 3 = 15. सफरचंदाची फक्त 3 झाड आहेत, सफरचंदाची किती? 3 झाड आहेत. त्यांनी काय म्हणले? सफरचंदाचे 1500 झाड असतील सर, 3% तुम्हाला सफरचंदाची किती झाड आले? सॉरी, 3, हा राईट, 3 झाड इथे आलेत आपले. 3 ला 1500 झाड आले, 3% 1500 झाड आले, 3% 1500 झाड. पॉइंट कळला का? नाही कळला सर, अजून नाही कळला आम्हाला. ओके बाळा, लक्ष दे. 100% झाड म्हणली, झाड किती? 100%.
60% नारळ, नारळाचे 60 आले, नारळाच्या झाडाच्या 25% आंबा 15 आला, 15% आंबा 100 पैकी 15% आंबा, त्या 15%च्या परत 20% सफरचंद, म्हणजे 3% सफरचंदाची झाड आहेत, 100% पैकी 3% सफरचंद. मग हे 3% किती आहेत माहितीये का? 3% आहेत 1500. 3% किती आहेत माहितीये का? 1500 आहेत. मग सर 100% यांनी काय विचारले? एकूण विचारले, एकूण आहेत 100. मग 100% किती भाऊ? बस 1500 × तिरकस गुणाकार 100 / 3, 3 × 5 = 15, 500 तलाठी झाले, 100 रुपयाला एक ट्रॉफी पडली. तर भाऊंचा खर्च 50,000 होतोय, पण नाही, 100 ला ट्रॉफी नाहीये, 500 ला ट्रॉफी म्हणले. म्हणजे भाऊंचा 25, 5 × 5 = 25, सर 2.5 लाख खर्च व्हायला लागलाय ट्रॉफीचा. होऊ दे खर्च, पण ट्रॉफी तयार झाली पाहिजे. 50,000 कळलं का सांग मला एकदा? पॉइंट कळला का? किती लॉजिक सिम्पल आहे बघा, हे लॉजिक सिम्पल बघा, सिम्पल लॉजिक. कळलं का लॉजिक? तुम्हाला कधी लेक्चरला मी म्हणलंच नाही बघा शेअर करा म्हणून. कडू लोक हे कडू शेअर करत नाही तर नको करू, काय हरकत नाही, काही फरक पडत नाही शेअर नाही केलास तरी. तू पास हो, हे ट्रॉफी घेऊन जा, ओके, आणि लाईक मारायला विसरू नका फक्त. चला, टीसीएसचा सगळ्यात जास्त डाटा असलेला टॉपिक आहे, सगळ्यात जास्त डाटा टीसीएस कडे याचा आहे. ऍट म्हणजे प्लस, डॉलर म्हणजे मायनस, सर्वात मोठा पर्याय कोणता? खतम विषय, सगळ्यात मोठा पर्याय लावा लॉजिक. लावा लॉजिक. इथून आहे बरं का, हे 1, 2 हे ऑप्शन आहे बरं का, हे मिक्स व्हायला लागतील. लावा लॉजिक, पटकन लावा लॉजिक, फास्ट. ऑप्शन 2, ऍट म्हणजे प्लस, डॉलर म्हणजे मायनस, खालीपैकी सर्वात मोठा पर्याय. हे बाळा मोठा म्हणले बरं का, छोटा नाही काढू, मोठा म्हणले मोठा. परत एकदा नीट चेक करा, फिरसे नीट चेक करा. प्रिया म्हणत आहे ऑप्शन सी, ओके, मोठा म्हणले मोठा. ऍट जास्त कुठं आहे सांगा, ऍट जास्त कुठं आहे? सर डॉलर 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 डॉलर, सर काही विषयच नाहीये, हे तर उत्तर येणारच नाहीये, हा तर उत्तर येणारच नाहीये. सगळ्यात मोठा पर्याय, मोठा पर्याय डॉलरचं तर येणारच नाही, ऍट कुठे जास्त? 1, 2, 3, 3 ठिकाणी आहे, ओके, 1, 2, 2 ठिकाणी आहे, 1, 2, 2 ठिकाणी आहे. ऑप्शन 2 आहे का पटकन जरा चेक करा, ऑप्शन 2 आहे का पटकन चेक करा. क्रॉस चेक करायचं का करा, क्रॉस चेक करायचं का करा, सगळे क्रॉस चेक करायचं काय करा. सर ऍटचा अर्थ काय? प्लस आहे, 15 मधून 10 मायनस करा, मायनस 10, परत मायनस 12, परत प्लस 10, प्लस 5, ओके. सर 15 × 10 गेले, 5 राहिले, 5 मधून हे सपोज हे ऋण 22 झालं, ऋण 22 गेले, मायनस सात प्लस 10, 3 × 5 = 8, त्याचं 8 उत्तर आलं. एकदा हे चेक करा, सर 40 × 5 गेले, हे अंक थोडासा मोठा वाटतोय मला, 40 परत -10 प्लस 15, हा ऍटचा अर्थ प्लस आहे, ऍटचा अर्थ प्लस आहे. इथे एकच थोडासा मोठा वाटतोय मला, 40 × 45 परत प्लस आहे, 55 -15 -10 -5 पोरांनो, हे 55 मधून हे किती आलं बघा पोरांनो, हे 25 आणि हे 30 -30, याचं उत्तर जे आहे 25 यायला लागलं, ऑप्शन सी, ऑप्शन सी, ओके. इथं जर नीट संख्या पाहिली, या संख्या जर असे डिफरंट आहेत पोरांनो, इथं संख्या डिफरंट आहेत. माझ्या अंदाजानुसार इथं संख्या डिफरंट आहेत,
मागचं लॉजिक आपण इथं मुद्दाम सॉल्व्ह केलं. मागच्या गिंतामध्ये बऱ्याचशा संख्या सेम होत्या. इथं सगळ्यात बिग नंबर आहे 45 चा. या 45 नंबर मुळे सगळे चेंज व्हायला लागले. 45 नंबर मुळे सगळं चेंज झालं. ओके, सगळं चेंज झालं. इथे जर 5 असताना उत्तर मागचं सेम लॉजिक आपल्याला वापरता आलं असतं. ऍडची संख्या जास्त असणार, ऍडची संख्या जास्त असणार. ओके, डन. डन, पॉइंट कळला. ऍडची संख्या जास्त असणारा पॉइंट आहे. बस विषय. इथं ऑप्शन नंबर 3 उत्तर येते. ऑप्शन नंबर 3, इथं संख्या बघितली, ऍट हे इथं आहे. कदाचित इथं 45 टाकायला विसरला असेल गणितामध्ये, असं काही तर लॉजिक असेल. 45 ना आपला कार्यक्रम चेंज केला. सॉल्व्ह करून बघायला हरकत नाही असे प्रश्न, सॉल्व्ह करायला हरकत नाही आहे. ओके, नंबर सेम असतील तर ऍट आणि डॉलरचे चिन्ह चेक केलं असतं. चला, ए आणि बी चा पगार मिळून 40,000 आहे. ए ही व्यक्ती पगाराच्या 85% आणि बी ही 95% खर्च करते, तरीही त्यांची बचत सेम आहे. ए चा पगार किती? तरीही त्यांची बचत सेम आहे. ए चा पगार किती? 10%. 10% 10,000. चला उत्तर द्या. काही ठिकाणी संधी बहु नंबर चेक करावं लागतील. काही ठिकाणी ओके. चला चला फास्ट. रयतला बोलवलं होतं, मला इन्व्हिटेशन दिलं होतं रयत. रयत ऍक्च्युली आपलंच हिस्सा आहे बरं का. रयतचे उमेश सर माझे एकदम जवळचा मित्र आहे माझा. तो एमपीएससी आम्ही सोबत केली होती सुरुवात अभ्यासाला. जायचं होतं पण राहून गेलं. चला उत्तर काय? 16,000. बर, अजून चला लक्ष द्या. ए ही व्यक्ती आपल्या पगाराच्या 85% आणि बी व्यक्ती 95% खर्च करतो. बचत किती आहे? बचत ए ची आहे 15%. ओके, आणि बी चा बचत आहे 5%. ओके, बचतचा रेशिओ काय सर? 3:1 आहे. 5 × 3 = 15, 5 × 1 = 5. 3:1 रेशिओ आहे. पगार आहे 40,000. 40,000 भागिले रेशिओ न भाग दिला 10,000. ओके, विचारले कोणाचा? ए चा पगार. एचा पगार ए ही व्यक्ती पगाराच्या 85%, बी व्यक्ती 95% खर्च करतो, त्यांची बचत सेम आहे. ओके, 10,000 आणि 30,000 पगार आहे त्यांचा. 10,000 आणि 30,000. बघा क्लिअर झाले का? क्लिअर झालं असेल तर सांगा, नाही तर परत सांगतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनचा प्रश्न आहे बरं का. हा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनचा आहे. स्टाफ सिलेक्शनचा प्रश्न आहे हा. एकदा सांगू परत हे गणित तुम्हाला. बर, हे गणित परत एकदा सांगतो, लक्ष देऊन ऐका. ओके, पोरांनो दोघांचा मिळून पगार किती आहे ते पहिल्यांदा चेक करा. सर दोघांचा पगार आहे 40,000 रुपये. दोघांचा एकत्रित पगार किती आहे? 40,000.
एचा आणि बीचा पगार मिळून 40,000 आहे. डन सर. ओके, हा प्रश्न नीट पहा. स्टाफ सिलेक्शन कमिशनचा प्रश्न आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन हे प्रश्न कोणत्या परीक्षेतले आहेत हे टाकायचं टाइप करताना. प्रश्न कोणत्या परीक्षेतले टाकायचं आहे, वरचे सगळे प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशनचे बऱ्यापैकी आहेत, ते टाकलं तर तुम्हाला कळेल त्याची व्हॅल्यू काय. एन बीचा पगार 40,000 आहे. ए ही व्यक्ती आपल्या पगाराच्या 85% आणि बी 95% खर्च करतो. ए बचत किती करतोय? ए बचत करतोय 15%. ओके, बी बचत किती करतोय? बी बचत करतोय 5%. रेशिओ काय बचतीचा यांचा? यांच्या बचतीचा रेशिओ काय सर? 3:1 रेशिओ आहे. बरोबर का? बरोबर का? 5 3 15, 5 1 5, 3:1 रेशिओ झाला. राईट, आता बचत त्यांची 3:1 आहे, मान्य. म्हणजे 3 रुपये जर ए वाचवत असेल तर 1 रुपया बी वाचवतोय. मग सर टोटल पगार आहे 40,000. टोटल पगार 40,000, बचत टोटल किती झाली? टोटल 4, एकूण प्रमाण 4. ओके, गुणी आता 4 1 4 0 0 0. ओके, 10,000 रुपये या ठिकाणी काय झालं, याचा रेशिओ आला. 10,000 काय आला? रेशिओ. आता पूर्ण लक्षात घ्या, एकाचा पगार आहे 10,000, एकचा पगार आहे 10,000, याला क्रॉस चेक करतो मी. बीचा पगार आहे 30,000. ओके, ए काय करतोय? ए ही व्यक्ती आपल्या पगाराच्या 85% खर्च करतोय. 85% खर्च केला, डन. 85% खर्च, 2 0 कट 2 0 कट, 8,500 खर्च झाला. ओके, राहिला किती बचत? मग याच्यातला 1,500 रुपये बचत राहिली. ओके, बीचा पगाराचा किती टक्के खर्च होतोय? तो 95% खर्च होतोय. 0 कट 0 कट 0 कट 0 कट, 3 5 15, 7 1, 3 9 27 आणि 1 28, 28,500 हा खर्च होतोय. 28,500 30,000 मायनस करा, 1,500 रुपये बचत. दोघांची बचत तेवढीच शिल्लक राहिली. संपला विषय. याचा पगार आपल्याला मिळतोय 10,000. ओके, ह्याला जरा नीट करावं लागेल बरं का बरोबर. अशा टाईपला जरा नीट पाहावं लागेल. पॉइंट काय? शेकडेवारीचा प्रश्न आहे. शेकडेवारी. ओके, शेकडेवारीचा प्रश्न आहे. क्रॉस चेक इथं पहा, दोघांची काय म्हणलं इथं, तरी त्यांची बचत समान आहे. ए ची बचत 1,500, बी ची बचत 1,500, ह्याचा 30,000 पगार, ह्याचा 10,000 पगार. 85% खर्च केला 8,500, 95% खर्च केला 28,500, बचत दोघांची समान आली. क्रॉस चेक पण इथं बरोबर आलं. ओके, तुमच्यासाठी एक आणखी एक सांगतो. मला शेकडेवारीच्या प्रश्नांना बरेच जण म्हणतात की थोडंसं घेणं गरजेचं आहे. शेकडेवारी प्रॉफिट लॉस मी घेतो, डोंट वरी. शेकडेवारी प्रॉफिट लॉस सरासरी जे टॉपिक TCS चे आहेत ना, ते 100% मी कव्हर करतो. त्याच्यानंतर तुम्ही असे प्रश्न इझिली बघितल्यानंतर सॉल्व्ह करा. मी गणित वाचल्यानंतर फक्त क्विक मध्ये 10,000 सांगितलं होतं आन्सर, एवढं सुद्धा करायची गरज नाही पडत तुम्हाला. ओके, चलो नेक्स्ट. आमचे एक मित्र आहेत, तुम्ही त्यांना ओळखता, बऱ्याचपैकी ओळखता. माझे एक मित्र आहे बाळासाहेब बोडखे सर म्हणून. ओके, लय भारी माणूस आहे, लय भारी माणूस आहे. IBBS खूप चांगलं नॉलेज आहे बाळासाहेब बोडखे. ओके, ते जसं म्हणतात तसं मी पण म्हणणार आहे. आता लाईक करा नाहीतर काय नापास होचाल बे. आज काही तर म्हणते लय भारी वाटतं मला, ते तसं म्हणलं पाहिजे तुम्हाला. चला लाईक करा फटाफट फटाफट. 1 एप्रिलला सोमवार होता, त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार? भारी माणूस आहे, भारी आहे. काल त्यांचं लेक्चर होतं ना 8 तासाचं, माहित आहे मला. ओके, त्यांचं लेक्चर बघूनच मी म्हणलं चला आपणही जोरात तयारी करून घेऊ पुरा. मला विद्यार्थ्यांसाठी मेहनत करणारे शिक्षक मला लय आवडतात. टोटल कंटिन्यू फक्त स्टुडंटचं सिलेक्शन, स्टुडंटचं हे मला खूप जास्त आवडतात. असे माणसं भारी माणूस आहे. चला, 1 एप्रिल सोमवार, त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार? पटकन उत्तर द्या. एक एप्रिल सोमवार, त्याच वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार? सर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे लिहावं लागेल. लिहायची पण गरज नाही तुमचं जास्त प्रॅक्टिस असेल तर. एप्रिलचा 1 तारीख नाही पकडली, पकडायची नाहीये. म्हणजे एप्रिलचे 29 दिवस, 29 म्हणजे 1, मे चे 3, जून चे 2, जुलैचे 3, ऑगस्टचे 3, सप्टेंबरचे 2, ऑक्टोबरचे 3, नोव्हेंबरचे 2, डिसेंबरचं
त्याच वर्षी 25 डिसेंबर, 25 म्हणजे सर 4. चला 3 आणि 1 4 4 आणि 2 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 म्हणजे 0. 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 म्हणजे सर 9 बेरीज झाली या सगळ्याची. 9 म्हणजे 2. 2 दिवस पुढे जा फक्त. सोमवार होता बुधवार आला. आलंय का सगळ्यांचं? बुधवार आलंय का सगळ्यांचा? शाबास. अरे एक एक टॉपिक नीट करून घेऊ ना आपण. हा टॉपिक आला की ह्याच्यात एकही मार्क सोडायचाच नाहीये. हे टॉपिक आलं की मनातून खुशी वाटली पाहिजे, माझा मार्क पक्का झालाय. ओके, हे टीसीएस आयबीपीएस कोणताही पॅटर्न असो, टॉपिक आला ना आपल्याला असं वाटलं पाहिजे आई शपथ माझे 25 पैकी 25 क्वेश्चन बरोबरच येणार आहेत. ओके, परीक्षा पास होणं सोपं नाहीये. माझे विद्यार्थी 3-3 पोस्ट काढतात, तुम्हाला आरामात एक पोस्ट भेटणार आहे. नीट करा तयारी, प्रत्येक घटक व्यवस्थित करा, 100% बरोबर येणार, 100%. चला कसं पास होत नाही कोण बघतोच मी, कसं पास होत नाही पाहूयात. हाताला लागलं माझ्या, हाताला लागलं आई ग. 2 घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता वेळेनुसार लावली, दोन्ही घड्याळ तासाला अनुक्रमे 3 मिनिट 5 मिनिट पुढे जातात. जर तासाला 3 मिनिट पुढे जाणार घड्याळ, त्याच दिवशी संध्याकाळी 6:27 सर 9 वाजता लावलेत बरोबर, दोन्ही घड्याळ लावलेत तासाला 3 मिनिट पुढे जातात, त्या दिवशी संध्याकाळी 6:27 वेळ दाखवत असेल तर दुसरं घड्याळ. 9 ते 6 चा टाइम किती आहे सर? 9, 3 आणि 9 तासाचा टाइम आहे. पहिलं घड्याळ 9 तास 27 9 त्रिक 27, ओके 9 तास 27 मिनिट, 5:45, 6:45 उत्तर आले का सांगा मला, 6:45 उत्तर आले का? उत्तर पटकन सांगा. बाळासाहेब बोळके सर म्हणतात मी तुमच्यापेक्षा भारी शिकतो, शिकवतात सर तुम्ही. बाळासाहेब बोळके सर आहेत खरंच का? खरंच आहेत का? मी अच्छा नाही, बाळासाहेब बोळके सरांचं चुकीचं नाव घेत आहे तुम्ही. लय भारी माणूस आहेत ते, असं एकेरी कपेट नाही करणार ते. चलो स्पॅम अकाउंट आहे का? हा चला असो. 9 वाजता माझ्यापेक्षा सगळेच जण भारी शिकवतात, बस खुश. ओके, आणि सगळ्यांचाच फायदा झाला तर अजून चांगला आहे. 2 घड्याळ सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलं, ठीक आहे सर 9 वाजता. दोन्ही घड्याळ तासाला अनुक्रमे 3 मिनिट आणि 5 मिनिट पुढे जातात. ओके, 3 मिनिट आणि 5 मिनिट पुढे जातात, डन. जर तासाला 3 मिनिट पुढे जाणारं घड्याळ त्याच दिवशी 6:27 आता पोरांनो 9 ते 6 किती तासाचा वेळ आहे? 9 ते 6 आहे 9 तासाचा वेळ सर, 9 तासाचा. ओके, 3 मिनिटाचं घड्याळ 9 तासामध्ये किती वेळ पुढे जाणार आहे? सर 27 मिनिट पुढे जाणार आहे. म्हणजे 6 वाजता ते कोणतं टाइम दाखवेल? 6:27. सेम घड्याळ 9 तासामध्ये 5 मिनिटानं दुसरं घड्याळ पुढे जाते तर 9:45 म्हणजे 6 वाजता काय दाखवेल ते? 6:45 वेळ दाखवेल. ऑप्शन 2. ओके ओके डन डन. चलो कोई बात नहीं, डन. नाशिकला घेणार की नांदेड? नांदेड आमच्या नांदेडला घ्यायचंय, तसं नाशिक पण माझंच आहे बाळा. अरे बाळासाहेब बोडके सर हर्ट तुम्हाला पण. चलो, 4 मित्र एका पार्टीत गेले, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, व्हेरी आय एम पी क्वेश्चन. उत्तर कोण देते बघायचं मला, याचं उत्तर कोण देते याचं बघायचं, पटकन द्या. उत्तर
उत्तर कोण देते सांगा पटकन. उषा काय म्हणत आहे? सगळे शिक्षक भारी असतात रे, तसं काही विषय नाही. उषा काय म्हणते? उषा सगळेच शिक्षक भारी असतात. उषा चला, चार मित्र एका पार्टीत गेले, अनिल शेवटी पोहोचला नाहीये, लास्टला अनिल नाहीये, ओके, शेवटचा भाग अनिलचा नाहीये. चार मित्र आहे, चार मित्राचा ब्लॉक काढून घ्या तुम्ही, ओके. चार मित्र पोहोचले नाही आणि अजयच्या एक तास आधी पोहोचला. अनिल शेवटी पोहोचला नाही, अजयच्या एक तास आधी. अजयच्या एक तास आधी कोण आहे? अनिल आहे, ओके. अजयच्या एक तास आधी कोण आहे? अनिल आहे. अनिल अजयच्या एक तास आधी अनिल आहे. डन सर. एक तास आधी कच्चा फॉर्मॅट साईडला लिहितो. अशोक 6:15 पोहोचला. अशोक 6:15 पोहोचला, ओके. डन. आणि अरुणच्या आधी पोहोचला. अरुणच्या आधी, बरं, ठीक आहे. अशोक 6:15 आणि तो अरुणच्या आधी, म्हणजे अरुणला शेवटी ठेवतो मी इथं. अरुणच्या आधी अशोक 6:15 पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाहीये. अजय शेवटी नाही पोहोचला. डन. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिट आधी पोहोचला. अरुणच्या 30 मिनिट आधी. मग सर एक डेफिनेटली गोष्ट अशी होते, इथे येणार अरुण, ओके. अरुण इथे येणार 30 मिनिट आधी अजय येणार, ओके. आणि सर अशोक जो आहे तो अशोक इथे येणार आहे, जो की 6:15 पोहोचलाय, ओके. ह्याच्या एक तास आधी पोहोचलाय कोण आहे? तर अनिल पोहोचलाय, ओके. नीट पाहा जरा. एक व्यक्ती 7:30 पोहोचली. एक व्यक्ती 7:30 पोहोचली म्हणजे 100%. अरुण हा 7:30 पोहोचलाय, ओके. डन. आता पॉइंट सर, 7:30 हा पोहोचला 6:30, ओके. 6:30 नाही, रुको जरा. हा 30 मिनिट आधी म्हणजे 7:00 पोहोचलाय आणि हा पोहोचला 6:00, ओके. एक व्यक्ती 7:30 पोहोचला, दुसरा 7:00 पोहोचला, तर 6:00 कोण पोहोचला? 7:30 अरुण, 7:00 अजय, 6:00 अनिल पोहोचलाय. 6:00 अनिल पोहोचलाय. अनिल सहा वाजता कोण? अनिल पोहोचलाय. डन. चलो, कळलं का पॉइंट सगळ्यांना? सगळ्यांना हा पॉइंट कळला? हा एक इम्पॉर्टंट प्रश्न होता बघा पुरवण. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न होता, कळले का सांगा मला? कळला? डन. एकदा येस म्हणा पुरवण सगळं. थोडं जोश कमी पडला वाटतं मला. डन डन. शाबास. नेक्स्ट. चला, एका रांगेत राधिका उभी आहे, तिच्या मागे 9, पुढे 11 मुली आहेत. तर मागून तिसऱ्या असलेल्या मुलीचा पुढून कितवा क्रमांक आहे? चलो फास्ट. पुढचे प्रश्न कोडिंग डिकोडिंगचे आहेत. चला, एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे. एका सेकंदात उत्तर आलं पाहिजे. चला फास्ट. एका रांगेत राधिका उभी आहे, तिच्या मागे 9 आणि पुढे 19 मुली उभ्या आहेत, ओके. राधिका
राधिकाच्या मागे समजा 9 मुली ओके आणि तिच्या पुढे 11 मुली 11 मुली टोटल मुली किती झाल्या सर 9 आणि 11 20 आणि 21 पुरी आहेत 21 मुली ओके उभ्या आहेत तर मागून तिसऱ्या असलेल्या मागून तिसऱ्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ओके तिसरा नंबर असलेल्या मुलीचा पुढून क्रमांक किती आहे सर 3 21 मायनस 3 करा 21 मायनस 3 करा राहिली किती सर 18 राहिले 18 ओके म्हणजे इकडं तिच्या 18 मुली आहेत 18 मुली ते असेल बरोबर मागून तिसरा क्रमांक शिल्लक राहिल्या 18 मुली 18 मुलीनंतर ही किती येणार तर सर मागून तिसरा आणि पुढून 11 19वा क्रमांक 19 19वा क्रमांक 18 चुकूनही म्हणू नका 18 चुकून पण म्हणू नका ओके 18 चुकूनही म्हणायचं नाहीये डन 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 चला पुढचा प्रश्न स्क्रीनवर पुढचा प्रश्न स्क्रीनवर व्हेरी गुड चला रे आपल्या आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू काय पण म्हणू नका पोरांनो आपल्या आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू चला भाषेच्या स्वरूपात केला तर खालील पैकी कोणता पर्याय बरोबर आहे कोणता पर्याय बरोबर आहे डन 5 2 1 4 6 3 कोणता पर्याय बरोबर आहे ऑप्शन 4 सर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं हा फासा ओपन आहे याच ओपनचा क्लोज डाइस बरोबर कसा ओळखायचा तर सर एक सिंपल गोष्ट 2 विरुद्ध असतात 4 ओपन डाइस मध्ये 2 वर्सेस आहे 4 1 वर्सेस आहे सर 6 1 वर्सेस आहे 6 आणि 5 वर्सेस आहे 3 5 वर्सेस आहे 3 डन ओके आता लक्षात ठेवा हे जे अपोजिट नंबर आहेत हे एका प्रतलात येणार नाहीत अपोजिट नंबर एका प्रतलात येणार नाहीत मग सर या ठिकाणी बघा 6 सोबत 1 दिलेला आहे ऍक्च्युली तो विरुद्ध आहे त्यामुळे ही आकृती येणार नाहीये ओके त्याच्यानंतर 5 विरुद्ध 3 आहे सर गणितातच आहे बघा सापडले आपल्याला 5 विरुद्ध 3 आहे ही आकृती येणार नाही येणार नाही त्याच्यानंतर सर 2 वर्सेस 4 आहे सर या बघा 2 वर्सेस 4 एका प्रतलात येणार नाही चूक ओके 1 3 आणि 4 सर 1 या ठिकाणी आहे 4 या ठिकाणी आहे 3 या ठिकाणी आहे दोन्ही एकमेका कोणीही एकमेकाच्या अपोजिट नाहीये 100% डेफिनेटली ऑप्शन नंबर 4 उत्तर येतं 100% डेफिनेटली ऑप्शन नंबर 4 उत्तर येऊन जात डन चलो नेक्स्ट चला पुढचा प्रश्न 4 मुलं 3 मुली एका ओळीत उभे आहेत त्याच क्रमाने आवश्यक नाही जर 2 मुली एकमेकांना लागून उभ्या नसतील तर जास्तीत जास्त किती मुले एकत्र उभे राहू शकतात चार मुलं तीन मुली 7 जण आहेत त्याच क्रमाने आवश्यक नाहीये जर 2 मुली एकमेकांना लागून उभ्या नसतील मुलींना चिटकून मुली नाहीयेत तर जास्तीत जास्त किती मुले एकत्र उभे राहू शकतील फक्त मुलं एकत्र किती उभे राहू शकतात लय भारी प्रश्न आहे लय भारी एक नंबर क्वेश्चन आहे हा चुकलेले सगळेजण चुकतायत सगळेजण फक्त कंडिशन आहे गर्लच्या बाजूला गर्ल राहणार नाही बॉईज राहू शकतो ओके बॉईज राहू शकतो शाबास काही लोकांचं उत्तर बरोबर आहे सर गर्लच्या बाजूला बॉय ठेवला डन 2 मुली झाल्या 3 मुली सांगितल्याने गर्लच्या बाजूला बॉय ठेवला ओके 1 2 आणि 3 आता बॉईज किती झाले 1 2 3 बॉईज झाले 3 बॉईज 4 बॉईज होऊ शकतात सर हे बॉय ओके 1 2 3 4 4 बॉईज झाले सर
पण आणखीन काही अरेंजमेंट करता येऊ शकते का? येऊ शकते सर. कसं करता येईल सांगा मला. आता आणखी एक अरेंजमेंट. ओके, ही अरेंजमेंट तर ठीक आहे. अजून एक अरेंजमेंट, गर्ल बॉय. ओके, परत गर्ल, बरोबर. आता सर बॉय बॉय बॉय. ओके, आणि परत एकदा गर्ल. आता गर्ल लिहिता आहे, गर्ल लिहिता आहे, गर्ल लिहिता आहे. तीन पोरं एकत्र आहेत का? आहेत. जास्तीत जास्त किती मुले एकत्र राहू शकतात? जास्तीत जास्त तीन मुले एकत्र राहू शकतात. त्याच्यामुळे हे कन्स्ट्रक्शन चूक, हे कन्स्ट्रक्शन बरोबर. जास्तीत जास्त तीन मुले, हा प्रश्न खरंच एक्सलंट होता. बघा तुम्हाला कळलाय का हा क्वेश्चन? कळलाय का हा प्रश्न? लय भारी आहे. आणि असे प्रश्न येणार तुम्हाला परीक्षेत, असे प्रश्न येणार. स्टार करून ठेवा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ओके, हा प्रश्न सर्वात महत्वाचा वाटला मला. राईट, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, मुलीच्या जवळ मुलगी बसणार नाहीये, एवढी एकच कंडिशन. त्या कंडिशनने हे उत्तर येत. ओके, नेक्स्ट. आता साईज वाढणार आहे प्रश्नांची. चहा वगैरे असेल तुम्हाला, घ्या चहा, पित पित सॉल्व करा. चला, चार कस काय येईल? तीन येणार. पाच व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून त्याच क्रमाने असणे आवश्यक आहे बसलेले आहेत. पाच आहेत, वर्तुळ काढा. 1 2 3 4 5, पाच व्यक्ती झाल्या. डन सर. त्याच्यानंतर ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय. ईच्या डावीकडे, डावीकडे म्हणजे ऑब्विसली डावी बाजू ही असणार, दुसऱ्या स्थानी बी बसलाय. बी इथं बसलेला आहे. ओके, ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बी बसलाय. डीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी बसलाय. आता डावीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे सर डीला कुठे ठेवावं लागेल? डीला 100% इथं ठेवावं लागेल, मगच सी इथं बसणार आहे. पहिलं आणि दुसरं स्थान, ए आणि सी यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे, ए इथंच बसणार, काही सांगायची पण गरज नव्हती. ओके, एच्या लगत डावीकडे कोण आहे? एच्या लगत डावीकडे डी आहे. ऑप्शन टू आलं. आहे ना तयार? अजून डोकं थकले नाही ना पोरांनी? कोणता पोरगा थकला नाही ना? 6 तास गणित शिकायचं आपल्याला, थकवा येऊ देऊ नका तुमच्या डोक्याला. ओके, समोर एक चहाचं कप ठेवा, तुम्हाला पण चहा सांगितला. गरम चाय की प्याली हो, एवढंच पाहिजे आपल्याला, त्याच्या पुढचं नको आपल्याला, है ना? गरम चाय की प्याली हो, नौकरी लगने के बाद घरवाली भी आएगी. ओके, चला फास्ट. प्रश्न काय हा? त्याच्या सांगितलं काय? कोणतं येणार नाही, काय येणार आहे ते काय सांगितलं माहित नाही. सवाल कहां पे है? कोणता पर्याय बरोबर आहे? हाच पॉइंट आहे. कोणता पर्याय बरोबर आहे? चला, शवास. आता याच्या पुढे आकृती आहेत रे, दणक्यात सॉल्व्ह करू आकृत्या सगळ्या. सगळ्या आकृत्या आहेत. चला, सगळ्या आकृत्या आहेत सर. अपोजिट आकृती पहिल्यांदा शोधा. ह्या चौकोन, ह्या प्लसच्या अपोजिट आहे ब्लँक, प्लसच्या वर्सेस आहे ब्लँक. ओके, त्याच्यानंतर सर सिंपल गोष्ट, ह्या त्रिकोणाच्या अपोजिट आहे सर वर्तुळ. त्रिकोणाच्या वर्सेस आहे वर्तुळ. ओके, आणि ह्या डॉटच्या वर्सेस आहे सर, डॉटच्या वर्सेस आहे सर एक्स. खतम विषय. आता चेक करा, चेक करा. आता सर त्रिकोण आणि वर्तुळ एकत्र येणार नाहीत, चूक. ओके, डॉट आणि त्रिकोण, डॉट डॉट त्रिकोण आणि ब्लँक येऊ शकतो सर. ऑप्शन बी आले का सगळ्यांचं? ऑप्शन बी आले का? ऑप्शन बी आले. डन. आता
सर चौकोन, चौकोन वर्तुळाने हे परत एकत्र आले चूक. त्याच्यानंतर नेक्स्ट डॉट आणि क्रॉस एकत्र येणार नाही चूक. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. हा हे प्रश्न तर पाठच ठेवा, तुम्हाला मी आधीच सांगितले असे प्रश्न पाठ ठेवले पाहिजे. आकृतीत किती त्रिकोण आहेत, आकृतीत किती त्रिकोण आहेत फास्ट. माईक खरखर करते आवाज, आवाज चला. ऑप्शन चार 100%. अशा आकृतीला एकच लक्षात ठेवा, अशा आकृतीला एकच. सर हा स्टार आला पाच टोकाचा, फाईव्ह स्टार आहे ना, याला दहा म्हणायचं लक्षात ठेवा. पाठ करून टाका, हे याच्यामध्ये काहीच एक्सक्यूज नाही, पाठ करा. सर अशी आकृती असेल तर काय किती उत्तर आहे सांगा. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत पटकन सांगा. सदर आकृतीत किती त्रिकोण आहेत, ह्या आकृतीत किती आहेत फास्ट. आकृत्याचे काउंटिंग, सहा प्रश्न तुमचे, सहा मार्क ते आठ मार्क आकृत्यावर राहणार. पुढे सगळ्या आकृत्याची प्रॅक्टिस आहे आपली. सदर आकृतीत किती त्रिकोण आहेत, चूक. बारावाले सगळे चूक, बारावाले सगळे चूक, बारावाले सगळे चूक. गलत आहे, गलत बारावाले. पाठ करा पाठ. हे बाहेरचे 1 2 3 4 5 6 आणि मोठे दोन, आठ त्रिकोण आहेत फक्त. आठ आहेत, आठ. आठ आहेत, आठ. ओके, हे नीट करा, नीट लक्षात ठेवा. हे प्रश्न हे तुम्हाला चुकवणारे प्रश्न आहेत. नेक्स्ट आकृतीत चौरस किती आहेत, आकृतीत चौरस किती आहेत. पटकन, चौरस आणि चौकोन वेगळे, चौरस आणि चौकोन वेगळे. सदर आकृतीमध्ये चौरस किती, शबास शबास. 1 2 3 1 2 3 करेक्ट आहे. चौरस पहिल्यांदा सांगतो आणि चौकोन पण लगेच सांगतो. तुम्हाला चौकोनाची संख्या सांगता येईल तर लगेच कमेंट करा. सर या ठिकाणी लक्षात घ्या, शेवटच्या शेवटच्या अंकाचा गुणाकार, शेवटच्या अंकाचा गुणाकार आणि शिल्लक अंकाची बेरीज, खतम विषय. चौरस काढताना तुम्हाला, चौरस काढताना तुम्हाला शेवटच्या अंकाचा 3 × 3 = 9 + 2 × 2 = 4 आणि प्लस शेवटचा शिल्लक अंक ऍड करायचा. म्हणजे सर 9 + 4 + 1 = 14 डन. आता मला पुढचा प्रश्नच उत्तर द्या. चौरस किती आहे सर, चौकोन किती आहे सांगा. चौकोन, चौकोन म्हणजे कोणताही चार कोण, त्याच्यामध्ये आयात पण येऊ शकतो. चौकोन किती, शाबास वा सर. 1 2 हे किती झाली बेरीज, 1 2 आणि 3 यांची बेरीज येते सर 6. ओके, आणि ह्यांची बेरीज किती आहे सर 1 2 3 ची, ह्याची पण 6 येते सर. हे जे बेरीज आहे ह्यांचा डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6 × 6 = 36. चौकोन आहेत 36, चौरस आहेत 14. गॉट इट, गॉट इट, शाबास. नेक्स्ट आला त्रिकोण मोजा, त्रिकोण मोजा. हे फेवरेट प्रश्न आहेत त्यांचे, फेवरेट प्रश्न आहेत त्यांचे. चला, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. चला, गरम चाय की पहले हमको आई है, किती त्रिकोण आहेत. 16 आणि 15 यायला लागले पोरांचं उत्तर. 16 आणि 15 सिंपल गोष्ट आहे, नंबर द्या. बेस आदरणीय परमपूज्य श्री सलमान खानचा आठवण आली का सर्वांना, आदरणीय परमपूज्य श्री 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 सलमान खान आठवले. सलमान खान त्यांच्या अमृत वचनामध्ये
जे सांगतात ते आपल्याला आठवलं पाहिजे. ते अनुष्का शर्मा नावाच्या एका श्रीमतीकडे बघून जे बोलतात ते मोल अनमोल वचन आपल्याला इथं आठवले पाहिजे. आणि त्याच्यानुसार ते असं म्हणतात असं करू करू बेबी को बेस पसंद है. ते शब्द अमृत शब्द इथं तुम्हाला वापरायचे आहेत. कशामध्ये? आपल्या त्रिकोणामध्ये. ओके, वापरले 1 2 3 4. ओके सर, आता सर हा त्रिकोण तुम्ही असा करा असा करा. इथं 1, इथं 2 आणि इथं 3 आहे सर, राईट. 1 2 3 4 किती झाले सर? 10 झाले. आणि सर हा 1 जो आहे हा पकडलेला आहे, त्याच्यामुळे फक्त या 2 आणि 3 ची बेरीज किती झाली सर? 2 आणि 3 5. तर उत्तर आलं 15. ओके, थोर अशा सद्पुरुषाला आठवण करून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर आयुष्यामध्ये असे थोर व्यक्तिमत्व असले पाहिजेत आपल्या. ओके, आणि त्यांचे अमृत वचन देखील कधी कधी ऐकत चला. जाऊ पुढं, वाटेल पुढचा प्रश्न आला की भाऊ, सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांचा सुपर इनपुट आउटपुट. ओके, परत सांगायचं हे सिंपल होतं बाळा, लक्षात घ्या. ह्यांची बेरीज करायची एकदा प्लीज माझा ना त्रिकोणाची संख्या मोजा, अर्ध्या तासाचाच व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये एक जवळपास 25 प्रश्न एक्सप्लेन केलेत मी, तेवढे एकदा बघा, भरपूर तुमचं क्लिअर होऊन जाईल कन्सेप्ट. बाळ, स्क्रीन तुम्हाला आडवी करावं लागेल काही की हे एकदम सोपं आहे बरं का पोरांनो? माझे विद्यार्थी नीट सांगा, पटकन उत्तर द्यावं. झूम करा सर, त्याला झूम कसं करायचं? बरं ठीक आहे, चला एक सेकंद. ए पब्लिक, ए बोले तो पब्लिक, थोडासा झूम करताय इसको मैं, इसको मैं ना थोडासा झूम करताय, इसको ना ऊपर ढकलता है, इसको ऊपर ढकेल के ना ये ऐसा जरा सा बड़ा करता है, ऊपर का कोई जरूरत नहीं अपने को. ओके, वरच्याची गरज नाही आहे. इतना ठीक है, ठीक है. इनपुट महत्वाचं आहे तुम्हाला, इनपुट हे इनपुट इथून चालू झालं, वरची सूचना महत्वाची नाही आहे. करंटचे 2-3 तासाचे सेशन लावून टाक तुम्ही, थोडासा वेट करा. एम ज्युनियर, सर सॉरी ज्युनियर म्हणते मी, AM AM JR DF BG RN हे 4 आहेत, चरण 1 आणि चरण 2 हे शेवटचं चरण आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काय केलंय, एम ला पहिले ठेवलंय, हे बी जी ला उचलून पुढे ठेवलेलं आहे, जे आर ला इथं ठेवलंय, डीएफ. ओके, म्हणजे पहिल्या चरणामध्ये जो अल्फाबेटिकल ऑर्डर आहे तो उचलून ठेवलेला आहे 2 नंबरला, ए नंतर बी ठेवलाय अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, एक मिनिट, अल्फाबेटिकल ऑर्डर ठेवलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये हा डी आहे ना जेच्या पहिले उचलून ठेवलेला आहे, जे आणि आर तर नंतरच आहे, म्हणजे थोडक्यात ही जे इनपुट आहे अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, अल्फाबेटिक ऑर्डर आहे. मंडळी मान्य आहे का तुम्हाला? इनपुट आउटपुट माझा विद्यार्थी मॅक्झिमम 30 सेकंदामध्ये उत्तर काढतंय इनपुट आउटपुटचं. टीसीएसचा कसाही प्रश्न राहू तुम्हाला 30 सेकंदात उत्तर येते, 30 सेकंद. ओके, 30 सेकंड. ओके, लक्ष द्या, इनपुट काय दिलंय, आर के एस ए एफ हे इनपुट आहे. बाळा लक्ष आहे का तुझं? कंपल्सरी कडे स्क्रीन कडे इनपुट आहे आर के एस ए एफ. अल्फाबेटिक ऑर्डर नुसार हा याला उचला, पहिल्या नंबरला टाका. टाकला सर, आर के एस एफ मध्ये 2 नंबरला कोण येणार? एफ येणार सर. आला, आर के एस मध्ये 3 नंबरला कोण येणार? के येणार सर, के. आर आणि एस मध्ये 4 नंबरला आर येणार आहे, तो आर ऑलरेडी आहे. 1 2 3 इनपुट आहेत, संपला विषय. इनपुट किती आहेत? 3, ऑप्शन नंबर 3 3. कळलंय का, समजलं का? इनपुट आउटपुट एवढा सिंपल टॉपिक आहे, पोलीस भरतीला विचारलाय म्हणून तुम्हाला तलाठी भरतीला करायचं आहे. ओके, एवढं काहीच कॅल्क्युलेशन नाहीये, भलं मोठं दिलेलं असतं सोपं करून टाकायचं. शाबास. बरं, एक एक गोष्ट, हे असं कोणी कोणी केलं?
ए पोरांनो, हॅलो तलाठी, ए ग्रामसेवक, ए ग्रामसेवक, झलपी कर्मचारी, कोणी केले असं सांगा मला, असं कोणी कोणी केलंय? चला लवकर, फक्त येस म्हणा. सेम कोणीही चरण एक दोन असं न लिहिता डायरेक्टली फक्त एक दोन तीन लिहिलं आणि उत्तर काढलं. किती जण आहे सांगा, हात वरती करा. कन्या, लगड, व्हेरी गुड. काव्य आहे, काव्य, ओके. केलं ना असं, सेम असंच केलं ना? धन्यवाद, थँक्यू, शबास, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. बोले तो भाऊ, बोले तो पब्लिक नंबर एक, ओके. व्हेरी नाईस, छान. नेक्स्ट क्वेश्चन, परत आला इनपुट आउटपुट. याला मोठं करतो, थांबा एक सेकंड, पोरांनो इसको जरा सा बड़ा करते हैं. ये वरच्याची गरज नाही आपल्याला, इनपुट पासून पुढचं गरजेचं आहे. चलो चाय आहे ना, अजून एक चाय द्यावं, थोडस गरम करून दे. सरताज, बर आता सरताज हे या ग्रंथाकडे लक्ष दे, म्हणजे क्लिअर होईल, ओके. त्याला मात्र सॉल्व करावं लागेल असं वाटतंय मला, इसको सॉल्व करना पडेगा. सर 23 × 46 2 × 2 + 1 अख्खं तेच सिस्टम आहे, 2 × 2 + 1ची सिस्टम, ओके. चरण 3 मधील सर्व संख्याची बेरीज. बापू त्रास का देतोय रे बापू तुम्ही आम्हाला, सगळ्याची बेरीज करायचं. माझा हात दुखायला लागला त्याच्यावर, असा आपटलो मी, हातच दुखायला लागला. चला पोज काढल्यानंतर तुम्हाला भेटायला येईल, तुमचा आशीर्वाद घेतला पाहिजे. उषा डान्स करायला या, ओके. गुल्लाल उधळत सगळ्या फॅमिली सोबत डान्स करायचं आपल्याला, राईट. 740 आहे का भाऊ, थोडस वेळ लागणार आहे याला, ओके. चरण 1, चरण 2, चरण 3. चरण 1 मध्ये 2 × 1 आहे, बरोबर. हे बघा, 26 × 2 2 × 2 × 2 × 2 × 1 47 × 2 किती सर, 7 × 2 = 14 94 × 2 = 1 हे सगळंच 2 × 2 आहे, 2 × 2 = 1, ओके. हे पण तेच आहे का, 95. 95 ची डबल किती, 180, बरोबर. 190 × 1 सेम आहे सर, 190 × 1 आहे, हे सगळं तेच आहे. 2 × 2 = 1 आहे का रे बाबा, सगळेजण सांगा मला, येस म्हणा. 2 × 2 = 1 आहे, 2 × 2 = 1 आहे का नक्की? जबरदस्त, ओके. 2 × 2 = 1 आहे, ओके, डन. तीन चरणामध्ये करायचं आता मला, तीन चरण. मला आता एक गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाहीये, याला गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाही. 17 × 34 + 1 = 35, ओके. त्याच्यानंतर 16 × 32 + 1 = 33, त्याच्यानंतर 24 × 2 = 48, 48 × 1 = 49, त्याच्यानंतर 32 × 64 + 1 = 65. गुणाकार सांगा बरं का पोरांनो, गुणाकार सांगा माझा बरोबर आला नाही तर लगेच कळलं पाहिजे मला. सर चरण 2 मध्ये 35 × 70 = 71, 33 × 66 = 67, 49 = 98, 99, ओके. 165 × 30 = 131, डन. चरण 3 हे शेवटचं चरण आहे म्हणले, डन. 71 ची डबल सर, 7 × 14 = 142, 143, 70 × 41, हा ठीक आहे. 67 ची डबल, 120 × 130 × 134, काही चुकत असेल तर सांगा रे बाबा. 99 × 200 = 199, करेक्ट आहे का? 131 × 260 = 63, बरोबर आहे का बाबा? काही चुकलं असेल तर सांगा पटकन, कुछ गलत हुआ तो बताओ मेरे को, ओके. चरण 3 मधल्याची सगळ्याची बेरीज, 263 × 199 = 135 × 143 या सगळ्यांची बेरीज करा. 14 × 14 = 6 × 14 = 20 / 2, ओके. 6 × 4 = 10 × 9 = 19, 19 × 5 = 24. ए कमाल करते हो यार,
एकोणीस आणि पाच चोवीस, चोवीसला चार आचार दोन, बेदोनी चार, बेद्रिक सहा आणि सात. सातशे चाळीस आहे का उत्तर? ऑप्शन तीन. सातशे चाळीस आहे का? ऑप्शन तीन. आता खरं खरं माईक चान सांगा, माईक चान सांगा, माईक चान, माईक चान नाही, पोस्ट, पोस्टची आन तुम्हाला. ओके, आन म्हणजे शपद बरं का? आन म्हणजे काय? प्रश्न आलेला आहे परीक्षेत, परीक्षेत प्रश्न आलाय, फालतू नाही ही गोष्ट. आन म्हणजे काय? आन, जेवढे ग्रामीण भागातले शब्द आहेत ना, माहिती पाहिजे तुम्हाला. आन, आन म्हणजे काय? शपथ, गावातल्या भाषेतला शब्द आहे. बरोबर आहे. तुमच्यापैकी शेतकऱ्याची पोरं जेवढे आहेत त्यांना सगळ्यांना माहित असेल, ज्यांच्या घरी एखादी म्हातारी व्यक्ती असेल, आजी आजोबा, त्या सगळ्यांना माहित असेल आन म्हणजे शपथ. बरोबर. हा, शपथला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा? शपथला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ओथ. बरोबर. ओथ, ओथ, ओथ रे. प्रॉमिस म्हणजे वादा, वादा रहा सनम, ते वादा, ते प्रॉमिस वेगळं आणि शपथ वेगळी. ओके, शपथ मध्ये काय असतं? तुम्हाला मी शपथ घालणार, शपथ आहे तुम्हाला तलाठी झाल्यानंतर पहिलं पाऊल नांदेडमध्ये पाहिजे तुमचं. आत्ता शपथ घालतो तुम्हाला, चहाची शपथ आहे. भविष्यात तुमचं आणि चहाचं नातं खूप असणार आहे. या चहाची शपथ तुम्हाला आहे. चहा पिताना प्रत्येक वेळेस मला माझी आठवण झाली पाहिजे. चहाची शपथ आहे तुम्हाला. परीक्षा पास झाल्यानंतर पहिला फोन तुमच्या फॅमिलीच्या बरोबरीनं मला आला पाहिजे. ओके, फोन उचलला नाही तरी पटकन मेसेज तरी आला पाहिजे, ही शपथ आहे तुम्हाला. ओके, प्रॉमिस तुम्ही करा, प्रॉमिस तुम्ही करा. चला पटकन, प्रॉमिस सर तुमची शपथ पाळणार. माझी शपथ दिली डायरेक्ट, माझी शपथ. वाटतंय ना चार दिवस अजून, अजून चार पाच हजार लोकांना नोकरीला लागली पाहिजे असं वाटतंय ना. मी तुम्हाला शपथ घातली, तुम्ही मला प्रॉमिस करा. यस, नेक्स्ट. पुढचं, पुढचं फास्ट. सोडवावं लागतं ह्याला. एकशे चौवेचाळीस वजा सहा अधिक चार गुणिले शहाऐंशी भागिले वीस च मूल्य किती? थँक्यू दिनू मारिया. चला उत्तर. एकशे चौवेचाळीस वजा सहा अधिक चार गुणिले शहाऐंशी भागिले वीस मूल्य किती? सरळ सरळ पदावली दिली आहे, पदावली आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, पदावली सॉल्व्ह करा. पहिल्यांदा गुणाकार करू लागतो हे सगळ्यांना माहित आहे. ओके, पदावलीचा गुणाकार चार सत्य चोवीसला चार आचार्य दोन, चार आठ बत्तीस आणि दोन चौतीस. ओके, अधिक अ सर सर भागिले आहे ना, पहिल्यांदा भागाकार करा. भागाकार शहाऐंशी भागिले वीस, वीस चौऱ्याऐंशी, पॉईंट मध्ये भागाकार येतोय पोरांनो. चार गुणिले शहाऐंशी भागिले वीस, चार पंचवीस, पॉईंट मध्ये यायला लागले. काय फायद ते पॉईंट मध्ये कसं आलं? उत्तर तर पॉईंट मध्ये नाहीये. चिन्ह बदला, कोणाचं चिन्ह बदलायचं? अर सॉरी 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 सॉरी, चिन्ह बदलायचं आहे का? मी फक्त पदावली बघितली. सॉरी 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 सॉरी. चिन्ह अधिक म्हणजे गुणिले का? ओके ओके, मुझको राणाजी माफ करना, गलती मारे से हो गई. ओके, गलती मारे से हो गई, मुझको राणाजी माफ करना. छत पे सोया था बहनोई, मैं तन्ने समझ के सो गई, मुझको राणाजी माफ करना, गलती मारे से. गुपचुप गुपचुप गुपचुप. चला, हे चिन्ह बदल मला बघितलंच नाही. चिन्हाचे अधिक म्हणजे गुणिले. ओके सर, ठीक आहे. उत्तर सांगा रे. उत्तर सांगा, उत्तर सांगा. गुपचुप गुपचुप गुपचुप, पटकन. ऑप्शन एक आहे राणाजी, उत्तर बताओ राणाजी. ऑप्शन एक आहे का? हे सोडवायचं म्हणलं लय कंटाळा येते. ऑप्शन एक उत्तर आहे का? ठीक आहे सर. अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे गुणिले, अधिक म्हणजे गुणिले. सहा गुणिले चार. ओके,
वजा म्हणजे भागिले, वजा म्हणजे भागिले, भागिले ओके. गुणिले म्हणजे वजा आहे, वजा आहे, वजा ओके. आणि भागिले म्हणजे अधिक आहे, भागिले म्हणजे अधिक. म्हणजे सर 144 भागिले 6 गुणिले 4 वजा 86 अधिक 20 ओके. 6 एक 6, 6 दुनी 12, 6 चौक 24, 24 गुणिले 4, 24 एक 24, 24 चौक 96, 96 वजा 84 ओके. 12 12 आणि 20, 96 वजा 84 अधिक 20 बरोबर 2 1 12 अधिक 20. अजून परत चुकलं, 6 एक 6, 6 दुनी 12 उरले 2, 6 चौक 24, 4 24 चौक 96 86. अरे इथं 86 आहे का, परत एकदा हुजको राणाजी माफ करणार, इथे 86 आहे, 86 सॉरी ओके. 10 30, कधी कधी हलक्या फुलक्या गणिताला नीट नाही पाहिलं ना असं काहीतरी होतं ओके. हलक्या फुलक्या गणिताला असो 30 आलं, डन. नेक्स्ट हे पक्क करून ठेवा, तुमच्या परीक्षेत त्याच्यावर प्रश्न आणा. चला अरे धन्यवाद शिवम. चला यापासून कोणता गण बनेल सर, कोणता बनेल, बनेल म्हणले बनू शकतो. 1 च्या विरुद्ध 6 आहे, 2 च्या विरुद्ध 4 आहे आणि 3 च्या विरुद्ध 5 आहे, 3 च्या वर्सेस 5 आहे, डन. सर सेम प्रतलातले येणार नाही, 2 आणि 4 एकत्र येणार नाही, कारण हे अपोजिट आहेत ना, ते एका प्रतलात दिसणार नाही. त्याच्यानंतर 1 5 2 सर 1 2 5 सगळे जण वेगवेगळे आहेत, बी ऑप्शन बसणार. त्याच्यानंतर 3 आणि 5 एकत्र येणार नाहीत आणि 1 आणि 6 एकत्र येणार नाहीत, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. हे प्रश्न बघितल्या बघितल्या क्लिक झाला पाहिजे आणि उत्तर आलं पाहिजे, हे प्रश्न बघितल्या बघितल्या क्लिक झाकून उत्तर आलं पाहिजे, खतम विषय, बाकी काही बोलायचंच नाही या टॉपिक बद्दल. नेक्स्ट परत एकदा चिन्हांची अदला बदल, परत एकदा चिन्हांची अदला बदल. चिन्हांची अदला बदल, डन. फास्ट खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही 2 गणितीय क्रियांची चिन्हाची अदला बदल करून समीकरण दुरुस्त करायचं आहे ओके. दोघांची अदला बदल करायचं, समीकरण दुरुस्त करायचं आहे. सर इथं 96 आहे, इथं वजाच भागिले करा 100% ओके. 6 येतं, 16 96 96 6 आलं, 6 मधून 2 4 वजा केले, 2 आलं, बघा काय चेंज करता याच्यामध्ये. ऑप्शन 1 का, वजन भागिले का, नक्की का, नीट बघा बरं का, वजन भागिले म्हणताय तुम्ही, ठीक आहे. 96 भागिले 16 वजा 4 गुणिले 2 अधिक 8 ओके. 16 96 वजा या ठिकाणी किती आलं, 8 आलं, अधिक 8 बरोबर 6, वजा आणि अधिक कटलं, 6 6 बरोबर 8. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 तुम्ही म्हणताय त्या गाण्यावर डान्स करू बस. नेक्स्ट प्रॉमिस आहे माझं, तुम्ही थकाल पण मी नाही थकणार. चिन्हांची अदला बदल एकदम परफेक्ट ठेवा, चिन्हांची अदला बदल परफेक्ट ठेवा, चिन्हांची अदला बदल एकदम परफेक्ट ठेवा. मोटिवेशन शेअर असं अचानक येते रे, ते असं ठरवून येत नाही माझं. ते गुणिले म्हणजे बेरीज, वजा म्हणजे भागाकार, उत्तर सांगा पटकन. ऑप्शन 1 आहे ओके. तर अभिव्यक्तीचे मूल्य काय सर, गुणिले म्हणजे बेरीज, गुणिले म्हणजे बेरीज म्हणजे इथं प्लस येणार ओके, बेरीज म्हणजे वजा, इथं वजा येणार. पर्सेंटेज भागिले म्हणजे वजा बाकी, भागिले म्हणजे वजा येणार ओके. आणि प्लस म्हणजे गुणाकार, प्लस म्हणजे अँड प्लस म्हणजे गुणाकार. आत्ता सर चुकलं काय, गुणिले म्हणजे बेरीज,
गुणिले म्हणजे बेरीज, डन. वजा म्हणजे भाग कर, वजा म्हणजे भाग कर, इथं भागिलेचं चिन्ह. ओके, भागिले म्हणजे वजा बाकी, भागिले म्हणजे वजा बाकी, डन. त्याच्यानंतर प्लस म्हणजे गुणाकार, प्लस म्हणजे गुणाकार. ओके, डन. 30 × 6 / 10 - 5 बरोबर आहे का? सांगा, कंटाळा आला मला हे सॉल्व्ह करायचं. पुन्हा या ठिकाणी +15 - म्हणजे काय सर? भागिले 5, डन. 30 × 6 / 10 - 5 +15 / 5 3 × 30 = 18 +5 × 3 = 15 + 5 = 8 उत्तर आलं 10. या ग्रंथाला नीट लक्ष द्यावं लागतं राव, नीट लक्ष देऊन सॉल्व्ह करावं लागतं. त्याला मी एवढं लाईट घेतो ना या ग्रंथांना, चिन्हांचे सब बदल या ग्रंथाला मी खूप लाईटली करत असतो, खूप लाईटली घेत असतो. ऑप्शन एक उत्तर 16 येते उत्तर, ठीक आहे. 30 + म्हणजे काय पहिले बघा? प्लस म्हणजे, प्लस म्हणजे गुणाकार, गुणिले 6. वजाचा अर्थ काय? वजा म्हणजे भागाकार, म्हणजे भागिले 10. इथं घेतो मी डायरेक्ट भागिले 10. ओके, नेक्स्ट पुन्हा भागिले म्हणजे काय? वजा बाकी, वजा 5. गुणिले म्हणजे काय? गुणिले म्हणजे बेरीज, +15. वजा म्हणजे काय सर? वजा म्हणजे परत भागाकार 5. बरोबर होतंय सगळं, बरोबरच होता. 10 × 30 = 3 / 18 + 5 + 5 = 15 + 3 11 × 5 = 13 + 3 = 16 उत्तर, 16 उत्तर. म्हणजे मी पहिले पण बरोबर केलं काय? बर, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडेसे मोठे प्रश्न येतात, कोडिंग डिकोडिंग टाकणार आहे मी, कोडिंग डिकोडिंग टाकायचं आहे. एकदा कोडिंग डिकोडिंग आजच्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करून घ्या, परत तुम्हाला कोडिंग डिकोडिंगची गरज नाही पडणार. ओके, डन. 5 मित्र आहेत, एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून उभे आहेत, दक्षिण म्हणजे खाली. ओके, 5 मित्र आहेत, दक्षिणेकडे तोंड आहे या पद्धतीनं, 1 2 3 4 5, डन. परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाहीये, फक्त बी हा ए आणि ई यांच्या मध्ये आहे, फक्त बी हा ए आणि ई यांच्या मध्ये आहे रफ वर्क साईडला. सी हा ई ला जोडून उजवीकडे, ई ला जोडून उजवीकडे म्हणजे सर तोंड खाली असताना उजवी बाजू या साईडला येते, म्हणजे सर हे करेक्शन करावं लागेल आपल्याला. ई बी ए आणि सी हा ई ला जोडून उजवीकडे म्हणजे सी हा या ठिकाणी आला पाहिजे, आणि डी हा ए ला जोडून उजवीकडे. आता ए ला जोडून म्हणजे सर 100% इथे असलं पाहिजे, हा प्रश्न मागे घेतला होता मी, या प्रश्नामध्ये करेक्शन आहे. ए ला जोडून उजवीकडे नाही, डावीकडे पाहिजे इथं. ओके, डावीकडे आहे म्हणजे ए इथं येणार, खतम विषय. अनुसरून खालील पैकी विधान सांगा, सी ई बी ए डी हे असं पाहिजे. ओके, इथं उजवीकडे डावीकडे याच्यावरती आपलं ऑलरेडी झाले बोलणं, इथं परत यांना करेक्शन करायला लावलं तरी सुद्धा केलं नाहीये, करेक्शन नाही म्हणलं म्हणजे याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक असेल. ओके, याच्यात काहीतरी मिस्टेक असू शकते, त्यामुळे ह्याला स्किप करतो मी, पुढचा प्रश्न घेतो. चला क्विक मध्ये उत्तर द्या, कोणती आकृती बरोबर किंवा चुकीची आहे हेच विचारलेलं असणार आहे, कोणती आकृती बरोबर किंवा चूक. याच्यानंतर हा टॉपिक करायची गरज नाहीये तुम्हाला. ओके, तलाठी एक्झामची डेट कधी समजेल, मी पण त्याचीच वाट पाहतोय, सोमवार मंगळवारी कळेल असं वाटतंय मला. 3 - 4 3 - 4 2 - 5 आणि 6 - 1 6 - 1, डन. आता कोणती आकृती तयार होते किंवा नाही होते इथं लिहिलं नाहीये, पण आपण चेक करूया प्रश्नामध्ये. सर 3 आणि 4 एकत्र येणार नाही, चूक. ओके, 1 2 2 आणि 5 एकत्र येणार नाही, चूक. 3 आणि 4 एकत्र येणार नाही, चूक. 2 - 4 - 6 2
चार सहा सगळे वेगळे आहेत. ऑप्शन डी उत्तर आले का सगळ्यांचं? ऑप्शन डी उत्तर आहे का? ऑप्शन डी उत्तर आहे. डन, शबास. राईट, नेक्स्ट. आले आता मोठे मोठे प्रश्न आले, थकले नाही ना पोर कोणी? मोठे मोठे प्रश्न चालू झाले. अरे शुभम सर, थँक यू शुभम. चलो, फेसिंग प्रॉब्लेम विथ हेल्थ या शब्दसमूहाचा संकेत हा विचित्र काहीतरी शब्द दिसतोय. ओके, हेल्थ प्रॉब्लेम ऑन राइज याचा संकेत हा विचित्र दिसतोय शब्द. राइज विथ एव्हरी चॅलेंज चा संकेत हा दिसतोय. ओके, फेसिंग चॅलेंज एव्हरी डे या शब्दसमूहासाठी सर्वात तर्कसंगत संकेत निवडा. संकेत निवडा. ओके, फेसिंग प्रॉब्लम विथ हेल्थ. ओके, हेल्थ प्रॉब्लम ऑन राइज, फेसिंग प्रॉब्लम, प्रॉब्लम आणि हेल्थ एकत्र आहे, प्रॉब्लम आणि हेल्थ एकत्र आहे. ओके, सेम काय आहे? बी एल ए सर, बी एल ए सेम आहे, बी एल ए सेम आहे. ओके, या दोन याच्यामध्ये प्रॉब्लम आणि हेल्थ, आणि प्रॉब्लम आणि हेल्थ हे दोन शब्द सेम आहेत. ओके, आता बी एल ए सेम मिळाला आपल्याला, आणखीन कोणता शब्द सेम मिळतोय? वाय डब्ल्यू एल सेम मिळतोय. वाय डब्ल्यू एल सेम मिळाला. ओके, वाय डब्ल्यू एल सेम मिळाला. राइज विथ एव्हरी चॅलेंज, राइज इथं आहे, राइज इथं आहे. ओके, राइज विथ एव्हरी चॅलेंज, राइज साठी काय असेल? डब्ल्यू एच आय पी एन के, पी एन के राइज साठी शब्द कन्फर्म झाला पोरांनो. राइज साठी पी एन के शब्द कन्फर्म झाला. ओके, राइज साठी पी एन के, आणि ऑन साठी डब्ल्यू एच आय, ऑन साठी डब्ल्यू एच आय हा शब्द कन्फर्म झाला. बरोबर आहे का? बरोबर आहे का? असे प्रश्न तयार ठेवा, अशा प्रश्नाची तयारी ठेवा. ओके, थोडस मोठं करू का स्क्रीन? आणखीन स्क्रीन थोडी मोठी करू. ओके, स्क्रीन थोडीशी मोठी करतो म्हणजे आणखीन तुम्हाला क्लिअर दिसेल. डन. ओके, आता दिसते सगळ्यांना? डन. अरे यार, स्क्रीन मोठी केल्याचा फरक असा झाला की कटलं माझं लिहिलेलं सगळं, लिहिलेलं कटलं. अरे देवा, इथं उत्तर पण देऊन टाकले मी, उत्तरही दिसायला लागले. फेसिंग चॅलेंज एव्हरी डे, फेसिंग चॅलेंज एव्हरी डे. असंच राहिला पाहिजे तर मला सॉल्व्ह करता येईल तुमचं प्रश्न. ओके, एवढा प्रश्न फक्त ऍडजस्ट करा, एवढा प्रश्न फक्त ऍडजस्ट करा. थोडस दिसत नसेल तुम्हाला. अरे यार, चला हे सगळंच आता पुसलं पण जाणार नाही, पुसलं पण जाणार. एक कीप केलं मी. जाऊ दे, ठीक आहे. असाच एखादा प्रश्न आला तर परत सॉल्व्ह करून घेतो, किंवा नंतर याला सेपरेटली सॉल्व्ह करतो. ओके, सेपरेट सॉल्व्ह करतो. चलो, काही बात नाही. चला, हा टाईप किती मार्कासाठी आहे? चार मार्कासाठी हा टाईप आहे. चार मार्क कमीत कमी. ओके, चार मार्कासाठी कमीत कमी टाईप आहे. कोणता टॉपिक आहे? ते प्रश्न मी परत सांगतो तुम्हाला. चलो, आता हे दिसतं सगळ्यांना? पंच
चलो सत्य विधान काही रांगा प्राणी आहेत, काही प्राणी कुस्तीगीर आहेत, ओके काही रांगा रांगा ओके प्राणी आहेत, प्राणी आहेत काही प्राणी कुस्तीगीर आहेत, कुस्तीगीर आहेत सर्व कुस्तीगीर कविता आहेत, सगळे कुस्तीगीर कविता आहेत, ओके आता निष्कर्ष काय, काही कुस्तीगीर प्राणी आहेत, कुस्तीगीर प्राणी आहेत सर, काही कुस्तीगीर प्राणी आहेत, निष्कर्ष नंबर एक बरोबर आहे. काही कविता रांगा आहेत, कविता रांगा इथं कविता इथं रांगा आहेत, संबंध नाहीये, चूक. सर्व रांगा कविता आहेत, सगळ्या रांगा कविता, रांग आणि कविता चूक सर. काही कविता प्राणी आहेत, हो सर कविताचा काही भाग हा प्राणी आहे. ए आणि डी हे दोन बरोबर आहेत, ए आणि डी हे दोन बरोबर आहेत, ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी, व्हाट इट, ए आणि डी दोन बरोबर आहेत, डन. चलो ए आणि डी हे दोन बरोबर आहेत, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन परत येत हा एमपीसीचा प्रश्न ऍक्च्युली. सर्व स्विच प्लग आहेत, व्हेरी गुड, छान. हा टॉपिक नीट करा, चार मार्काला येणार आहे, चार मार्क कंपल्सरी आहे त्याच्यावरती, ओके. दहा मिनिट ब्रेक देऊ शकता का, घ्यायचा का ब्रेक दहा मिनिटाचा, दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, एवढे एक गणित सोडून काय करू माहितीये का, चहा पिण्यासाठी तरी दहा मिनिटाचा ब्रेक घ्या. कट टू कट तीन वाजलेत, आपले लेक्चर कितीला चालू झाले, साडेबाराला चालू झाले, साडेबारा ते तीन म्हणजे अडीच तास झालेत कंटिन्यू, अडीच तासानंतर एक दहा मिनिटाचा, दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊयात आपण, ओके. हे चालूच राहील, स्ट्रीमिंग चालूच राहील, मी एंड करत नाही लेक्चर, पंधरा मिनिट फक्त चालू राहू द्या. जे विद्यार्थी मागची गणित बाकी आहेत ते मागं जा आणि मागचं गणित बघून घ्या दहा मिनिटासाठी, दहा ते पंधरा मिनिटासाठी. मी पण चहा घेतो आणि मी पण परत आणखी एनर्जीनं पुढचा पॉईंट चालू करतो. पुढचे पॉईंट कोडिंग डिकोडिंगचे आहेत, ओके, पुढचे पॉईंट कोडिंग डिकोडिंगचे. सर्व स्विच प्लग आहेत, सगळे स्विच प्लग आहेत, सगळे स्विच हे प्लग आहेत, प्लग प्लग आहेत, डन. काही प्लग हे बल्ब आहेत, काही प्लगचा भाग हा बल्ब आहे, ओके. सर्व बल्ब हे होल्डर आहेत, सगळे बल्ब हे होल्डर आहेत, ओके. निष्कर्ष एक, निष्कर्ष एक, सर्व होल्डर्स प्लग आहेत, सगळे होल्डर प्लग, काहीच संबंध नाही सर, चूक चूक. काही प्लग स्विच आहेत, ओके, काही प्लग स्विच, प्लग इथं आहे, स्विच इथं आहे, काही प्लग स्विच आहेत सर, डन आहेत सर, डन, ओके आहेत सर, डन डन डन, राईट. म्हणजे सर फक्त दोन निष्कर्ष सत्य आहे, निष्कर्ष दोन सत्य आहे, फक्त निष्कर्ष दोन सत्य आहे, डन डन. चला ह्याच्या पुढचे चिंता अजून थोडेसे कोडिंग डिकोडिंगचे आहे, तर काय करूयात आपण एक पाच मिनिटाचा ब्रेक घेऊयात, डन, पाच मिनिटाचा ब्रेक घेऊयात, ठीक आहे. हा प्रश्न समोर ठेवतो आणि इथे लिहून ठेवतो मी, पंधरा मिनिटात क्लास चालू होईल. तीन वाजलेले आहेत, तीन वाजले, पंधरा मिनिट ब्रेक, ओके, तीन वाजून पंधरा मिनिटाने क्लास चालू, पंधरा मिनिट ने क्लास चालू होईल, ओके. चला सगळेजण फ्रेश व्हा पंधरा मिनिटामध्ये, पंधरा मिनिटात फ्रेश व्हा आणि त्याच्यानंतर मग पुढच्या इंटरव्ह्यूया, डन. चला व्हेरी गुड, ज्यांनी उत्तर दिले त्यांनी, पंधरा मिनिटाचा ब्रेक आहे सगळ्या तलाठ्यांना, सगळ्या ग्रामसेवकांना, सगळ्या झडपी कर्मचाऱ्यांना पंधरा मिनिटाचा ब्रेक आहे. पंधरा मिनिटांतर लगेच स्टार्ट करूया आपण, डन. पंधरा मिनिट जास्त व्हायला लागले रे, दहाच मिनिटाचा करतो, थांब, नाही राहू द्या, पंधरा मिनिट खाऊन पिऊन घ्या जरा.
हॅलो. तो कैसे है आप लोग? 3-15 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत एकदा जॉईन. आवाज चेक कर एकदा. आवाज क्लियर? डन. ओके, चला 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत एकदा जोर शोर के साथ डन. ओके, आपलं एक करंटचं लेक्चर होणार होतं सरांचं, ते आपलं लेक्चर झालं असल्यामुळे स्टॉप. परत एकदा लिंक शेअर करून ठेवतो, नंतरच्या सरांचं चॅनल पण सबस्क्राईब करा. बरं का? आपल्या बाजीरावचं चॅनल आहे. ओके, चला काय हरकत नाही आहे. डन 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 डन. हा प्रश्न सगळ्यांना आला का? हा प्रश्न सगळ्यांना आला का? सगळे आंबे वांगी आहेत. ओके, सगळे आंबे काय आहेत? वांग. अरे तिच्या देवा, इथं पण वांग आलं बघा. सगळे वांग, सगळे आंबे वांगी आहेत. ते मी पुसून टाकतो जरासा. डन. आली का सगळी तलाठी? हॅलो 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 हॅलो, तलाठी आली का सगळे? चला गेला जोश. सगळे जण आले. आवाज नाही येत म्हणतायत पोर. आवाज येतोय ना? वाढवा रे आवाज, वाढवा. आवाज येतोय. सगळी तलाठी, ग्रामसेवक, छडपी कर्मचारी, पुन्हा आपले राहिले कोण? वनरक्षक वाले सगळे आले. डन. सर हा प्रश्न चेक करा. सगळे आंबे वांगी आहेत. हे सगळे आंबे आहेत. हे सगळेच्या सगळे आंबे वांग आहे. ओके, आमच्या घरच्यांना काय होतं माहितीये का पोरांनो? आमच्या घरच्यांना सगळ्या भाज्या वांगी वाटतात. आमच्या घरच्यांना काय होतं माहितीये? आमच्या घरच्यांना सगळी भाजी वांगी आहे असं त्यांचं सिलॉजिझम झालंय. सगळ्या भाज्या वांगी आहेत आणि ह्याच्यामुळं कोणती भाजी केली म्हणले की वांग्याची भाजी, हेच उत्तर असतं प्रत्येक वेळेस. आणि माझ्या ताटामध्ये पण वांग्याचीच भाजी येते प्रत्येक वेळेस. आमच्या घरच्यांनी सुधारलं पाहिजे त्यांचं सिलॉजिझम, है ना? सर्व आंबे वांगी, आंबे वांगी. सगळे वांगी टोमॅटो आहेत. सगळे वांगे टोमॅटो. ओके, आता सध्या सगळ्यात मोठा भाव आहे टोमॅटोला. हे सध्या यांचं बसणं उठणं ऍपल सोबत चालू आहे, सफरचंदासोबत. काही टोमॅटो संत्री आहेत, काही टोमॅटो संत्री आहेत. डन. ओके सर, निष्कर्ष नंबर एक मंडळी, काही संत्रे वांगे आहेत. संत्री आणि वांगीचा संबंध येणार नाही सर. चूक. ओके, थोड्या वेळासाठी चूक. ऑप्शन कडे आपण नंतर जायचंय. ऑप्शन कडे आपण काय करायचं? नंतर जायचंय. नंतर पॉईंट कळतो का सगळ्यांना? का बरं सर? कारण ऑप्शन मध्ये 1, 3, 4 असं पण येऊ शकतं, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे त्याला थोडस ठेवायचं साईडला. थोडस काय करायचं? साईडला ठेवायचं. डन. चलो आता काही संत्रे वांगे आहेत, ह्याला थोडस बाजूला ठेवायचं. डायरेक्ट उत्तर आपण पोहोचू नका तुम्ही आताच. काही वांगी आंबे आहेत. काही वांगी, काही वांगी आंबे आहेत. बरोबर आहे सर हे. ओके, काही आंबे संत्रे आहेत. काही आंबे संत्रे आहेत. चूक. सर्व टोमॅटो आंबे आहेत. सगळे टोमॅटो, टोमॅटो आंबे. चूक. ओके, आता पोरांनो आता नीट लक्ष देऊन ऐका. ओके, आता सगळेजण नीट लक्ष देऊन ऐकायचं आपल्याला. पहिली गोष्ट, हे सरळ क्लिअर क्लिअर दिसायला लागले. फक्त एकच डाऊट असतो कधी कधी ना, इथं तुमची प्रोबॅबिलिटीची शक्यता आली की तुमचं उत्तर चेंज होतं. मग आता इथं बघा, फक्त एक किंवा किंवा असं जर आलं तर थोडेसे काळजीपूर्वक उत्तर चेक करायचं. पण इथं बघा, फक्त 4, फक्त 2, फक्त 1 आणि 3. आता पोरांनो डेफिनेटली 2 तर बरोबरच आहे, कट टू कट. मग 2 कुठं आहे याच्यात? उरलेल्या ऑप्शन मध्ये नाहीये. म्हणजे हे प्रोबॅबिलिटीची शक्यता नाहीये. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. गॉट इट? क्या बात है यार, तलाठी लोक सगळे शबास. असा जर जोश असला ना तुमचा, एक एक विषय असा स्ट्रॉंग करून घेऊ ना, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न घ्या. चला फास्ट. सात, पाच, नऊ, आठ. डन डन डन. ओके सर, 63-40 मायनस सबट्रॅक्शन. संपला विषय, संपला विषय. क्लिअर झालं, पॉईंटच क्लिअर झाला. 9 आणि 7 गुणाकार 7, 9 63 आणि 8 आणि 5 गुणाकार 8, 5 40. 63 मधून 40 गेले, 23 राहिले. खतम विषय. ओके, म्हणजे थोडक्यात समोरच्या समोरच्याचा गुणाकार हा सबट्रॅक्शन येतोय. 8, 9 72, 72 मधून किती मायनस करू म्हणजे 37 येईल? तर
72 मधून मायनस करावं लागेल, 37 मायनस करून बघा किती येतं सर, 12 तून 7 गेले 5 राहिले, 8 झाला 1, 7 मधून 4 गेले सर 3, 35 आलं सर, म्हणजे 35 गुणाकार कोणाचा, या 5 चा आणि कोणत्या संख्येचा गुणाकार 35 येईल, तर 7 चा आणि 5 चा गुणाकार 35 होईल, 7 आणि 5, ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. आलं सगळ्यांना, आलं सगळ्यांना, डन, ओके, चला, व्हेरी नाईस, छान, व्हेरी गुड, डन, पॉइंट क्लिअर. काही प्रश्नाला आपण फक्त 30-40 सेकंद देऊयात आणि लगेच पुढे जाऊयात, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करता येतील. ओके, चलो नेक्स्ट, परत एक मोठा प्रश्न, तलाठी एक्झाम कधीपर्यंत होईल संतोष भाऊ, मेसेज पडल्या पडल्या तुम्हाला लगेच माझ्या आधी पण कळणार आहे. ओके, 17 ऑगस्ट ही तारीख दिलेली आहे, 12 सप्टेंबर एक तारीख आहे, माझी इच्छा आहे तुम्हाला टाइम भेटावं यासाठी माझा प्रयत्न पण चालू आहे मंडळी. ओके, भेटला तर चांगलाच आहे टाइम. 12-4 आणि 1-7, 12 चौक 48, 8 6 8 संघ 48, वा वा छान, हा सेम पॅटर्न, सेम पॅटर्न. ओके, नाही रे बाळा, सविता ब्लर नाहीये, क्लिअर आहे एकदम, कट्टूकट क्लिअर आहे, तरी तुम्हाला कळावं यासाठी मी इथे नंबर लिहितो, 12 आहे 4 आहे 6 आहे 7 आहे 1 आहे. क्वेश्चनचं कुठं आहे, इथं आहे, 9 आहे 12 आहे 8 आहे 3 आहे क्वेश्चन. डन, आता एक सिंपल गोष्ट, 12 4 आणि 7 आणि 8, 12 चौक 48, ओके, आणि 7 आणि 1 8, ओके, 7 1 7 7 आणि 1 8, या दोघांची ऍडिशन 8 येते, आणि 8 ने जर 48 ला भागलं, 8 संघ 48, भागाकार येतो 6, म्हणजे समोरच्याचा गुणाकार 16 गुणिले 5, 16 85, आणि ह्या 6 आणि 4 ची बेरीज, समोरच्याचा गुणाकार वरच्यांची खालच्याची बेरीज, सर 8 10 बेरीज आली, 10 ने 80 ला भाग द्या, 8 येतं उत्तर, इथं टाकलं. डन, म्हणजे थोडक्यात आपल्याला असं करायचं, समोरच्याचा गुणाकार 8 9 72. आता सर 72 ला कितीनं भागल्यावर बाकी भागाकार 3 येतो, 3 भागाकार येण्यासाठी 24 ने भाव लागतं, 24 3 72, मग सर 24 येण्यासाठी या 12 ला कितीनं गुणावं लागेल, सर 12 ला 2 ने गुणा फक्त, 12 गुणी 12 अधिक 2, ओके, नाही सर 12 अधिक 2 नाही, 12 अधिक 12 करावं लागेल, कारण वरच्याची आणि खालच्याची बेरीज आहे, वरच्याची आणि खालच्याची बेरीज आहे, म्हणजे 12 अधिक 12 बेरीज येते 24, ह्या 24 ने या 9 आणि 8 च्या गुणाकाराला भागा, उत्तर तुमचं येऊन जातं. 99% पोरग ऑप्शन 1 म्हणत, पण चूक आहे ऑप्शन 1, गडबडीमध्ये आपण काय करतो, 12 2 24, 24 उत्तर आणत, 2 उत्तर टिक करतात, ऑप्शन 1 नाही, 12 मध्ये 12 मिसळायचं, ऑप्शन 1 उत्तर आहे त्याचं. पॉइंट कळला का तुम्हाला, इथं 90% पोरग चुकत म्हणजे चुकत, 12 आणि 12 बेरीज करायची आहे, 12 ला 2 करतो गुणिले आणि उत्तर चुकत, ते काळजी घ्या. ओके, ती एक काळजी घ्या, त्याची पीडीएफ मी शेअर करेन नंतर. नेक्स्ट नेक्स्ट, या टाइप वरती जरा जास्त लक्ष द्या बरं का, ABCDEF या 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलावरती ठेवलेल्या 6 खुर्च्यांवर बसले आहेत, चला फास्ट फास्ट, 6 खुर्च्या वर्तुळाकार टेबल, डन सर, टेबल खुर्च्यावर बसले आहेत, असे निरीक्षणात येते की, काय निरीक्षण असेल, ए हा डी आणि एफ यांच्या मध्ये आहे, ए हा डी आणि एफ च्या मध्ये, डी आणि एफ च्या मध्ये, ओके, सी हा डी च्या विरुद्ध बाजूस आहे, 6 जण आहेत ना, मग 6 जण आपण काढून घेऊयात पहिल्यांदा, 6 जण आपण पहिल्यांदा काढून घेऊ, सी इथं बसणार डी च्या विरुद्ध बाजूस, आणि डी व ई एकमेकांच्या शेजारी नाही आहेत, मग ई इथं बसू शकतो. ओके, खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या जोडी एकमेकांशेजारी आहे, ए बी बी इथं बसेल, ओके, ए व बी नाही आहेत सर, सी आणि ई आहेत सर, ऑप्शन 2 आले का सगळ्यांचं उत्तर, ऑप्शन 2 आले का, डेफिनेटली, व्हेरी नाईस, बी आणि एफ नाही आहेत सर, ए आणि सी, ए आणि सी पण नाही आहे, ऑप्शन 2 तुमचं उत्तर आले. अशा प्रश्नांना तुम्ही क्विकली सॉल्व्ह करताय का,
बैठक व्यवस्थावरती दोन प्रश्न असणार आहेत, रांगेतील स्थानावरती एखादा प्रश्न असणार आहे. बैठक व्यवस्था, रांगेतील स्थान हे हातचे मार्क आहेत, तुम्हाला फक्त वाचन करायचं आणि त्याच्यातून कन्क्लुजन बाजूला काढायचं आहे. संपला विषय, वाचन करून कन्क्लुजन बाजूला काढणे, राईट. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, वेळ वाया घालवत नाहीये तुमचा, पटापट पुढे चाललोय मी, कारण मला खूप कव्हर करायचं आहे तुमचं. घन ठोकळा डाईसला कावर मी महत्व देतो माहितीये का, कारण याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे तुमची. चला, चारच्या विरुद्ध तीन, पटकन उत्तर द्या मला पटकन. आपल्याला वेगात कव्हर करायचंय, फास्ट मध्ये जायचंय, बरोबर. प्रिन्सेस, तुमची क्वालिटी वाढवा ना प्लीज. राईट साईडला कोपऱ्यामध्ये सेटिंगचं बटन असतं, तीन डॉट असतं, त्याला टिक करा, सेटिंग मध्ये जा, ऍडव्हान्स सेटिंग करा. चारच्या विरुद्ध आहे तीन, एकच्या विरुद्ध आहे सहा आणि दोनच्या विरुद्ध आहे पाच. ओके, डन. सर, दोन आणि पाच एकत्र येणार नाही, चूक. एक आणि सहा एकत्र येणार नाही, चूक. त्याच्यानंतर तीन आणि चार एकत्र येणार नाही, चूक. एक दोन चार, एक दोन चार येत, ऑप्शन डी. एवढ्या वेळात सॉल्व्ह करताय सगळेजण, एवढ्या कमी वेळात, शबास, दॅट्स द स्पिरिट. एवढ्याच वेळेत सॉल्व्ह कर. नेक्स्ट, आली रे, आली आली आकृती, आली तुमचं फ्रेश माइंड फ्रेश करणारी आकृती. संपला विषय, किती क्विक सॉल्व्ह करताय, शबास. ऑप्शन तीन आहे सर, ऑप्शन तीन. का बरं सर, हा परशुरामाचा परशु तयार होतो इथं, सरळ सरळ. ओके, हा असा इथं तयार होतोय, राईट. एक सेकंड, हा हा, आणि हे वर्तुळाचा वर्तुळ इथं अटॅच झाला. मग अशी आकृती कुठं आहे, अशी आकृती इथं एक. ओके सर, ह्याच्यामध्ये हे लाईन आली आणि उलट झाले, त्याच्यामुळे चूक. हे उलटा परशु आहे, त्याच्यामुळे हे पण चूक आणि हे पण चूक, खतम. ओके, नेक्स्ट. चला, हे प्रश्न 100% कराच. आरसा पाणी तुम्हाला आलंच पाहिजे, आरसा पाणी आलंच पाहिजे. टेन्शन घेऊ नका, कोणत्याच विषयाचं टेन्शन घेऊ नका. ओके, आपले सगळेच भारी आहेत लोक. खाली दिलेला प्रश्न, आकृती आरशासमोर धरली असता आरशातील प्रतिमा कशी दिसेल. प्रश्नाकृती तुमच्या समोर आहे, आरशातली प्रतिमा कशी दिसेल असा प्रश्न आहे त्यांचा. चला, काढा पटकन. जवळचं जवळ, लांबचं लांब, हा एकच नियम आहे आरशाचा आणि पाण्याचा. जवळचे जवळ, लांबचे लांब. ओके, लांबचे लांब, हा एकच नियम आहे तुमच्या आरशाचा. ओके सर, वर्तुळ इथं काढलं, सगळ्यात जवळ कोण येणार आहे, हा प्लस जवळ येणार आहे, हे वर्तुळ येणार आहे, हा त्रिकोण येणार आहे. हा यल काढताना मात्र लक्षात ठेवा, असा आहे यल, हा असा यल. उत्तर काढलं का तुम्ही, प्लस वर्तुळ, यल. यल कसा काढलाय, मी कसा काढलाय बघा, यल त्याच्यामुळे चूक. ओके, त्याच्यामुळे चूक. एकमेव आकृती डी, एकमेव आकृती सेम टू सेम मॅच करते डीला. ओके, डन, शबास 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 शबास. जमलं का? आरसा आणि पाणी तुम्हाला दोन क्वेश्चन येणार, दोन क्वेश्चन म्हणजे चार मार्क, चार मार्क म्हणजे पोस्ट फिक्स. ओके, हे तुम्हाला आलं पाहिजे. नेक्स्ट, आता सेशन थोडस अवघडवालं चालू झालं बरं का, पूर्ण अवघडवालं सेशन चालू झालं. कॅलेंडर घ्या सर, वैवारी घ्या. ओके, आहेत प्रश्न, आहेत कॅलेंडर पण आहे, वैवारी पण आहे. चला, आठ मित्र वर्तुळाकार बसलेत, वर्तुळ काढायला जागा नाही राहिली मला. आठ मित्र वर्तुळाकार बसलेत, एक काम करतो, थोडस ऍडजस्टमेंट करतो, इथे छोटस वर्तुळ काढतो. आठ मित्र काढायचंय, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट. तुमचं उत्तर काढा फास्ट मध्ये, तुमचं उत्तर काढा फास्ट मध्ये. चार वेळा विचारलं, सांगता का ग्राम. अरे काय नाव आहे तुमचं, नेहा.
झाली ना ग्रामसेवकची बॅच चालू आपण केली आहे ना. सॉरी मी कमेंट वाचलं नाही, ऍक्च्युली माझ्या फायद्याची कमेंट आहे पण वाचली नाही. चालू झाली आहे ना ह्या बॅच, जॉईन करू शकता. एबीसीडी ईएफजी असे 8 मित्र आहेत वर्तुळाकार बसलेले. सर्वांची तोंडे वर्तुळ मध्याकडे आहेत, डन. सगळ्यांची तोंड मध्ये आहेत म्हणजे उजवी बाजू आणि डावी बाजू कळते तुम्हाला. उत्तर आले कोणाचं? उत्तर आले, येस वेलकम न्या. उत्तर आले सेवा एज्युकेशन, साऊंड येतोय हो, नाहीतर सगळेजण कमेंट दन दन केले असते. डन. ए हा बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी, बीच्या डावीकडे, बी इथं पकडा, ओके, पहिला दुसरा तिसरं, ए बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी. तोंड मध्ये आहे म्हणजे डावी बाजू असे येणार आणि उजवी बाजू असे येणार, मान्य आहे सगळ्यांना? सगळ्यांची तोंड मध्ये आहे, डावी बाजू इकडे येणार. आता त्यांनी स्पष्ट सांगितले ए बीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी, पहिलं दुसरं तिसरं स्थान, व एफ च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलाय. एफ ची उजवी बाजू, हे बघा एफ इथं असेल, एफ ची उजवी बाजू इकडे येणार, पहिलं दुसरं स्थान, राईट. एफ च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलाय. बी हा ए किंवा बी च्या बाजूला बसत नाही, डी ए किंवा बी च्या बाजूला बसत नाही, म्हणजे सर डी इथे येणार नाही, इथे येणार नाही, इथे नाही येणार, या किंवा इथे येणार. डी हा इथं बसला, बरोबर. डी हा ए किंवा बी च्या बाजूला बसत नाही, म्हणजे इथं 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 आणि इथं चार ठिकाणी, फक्त एक ठिकाण आहे डी साठी, ओके. सी व जी नेहमी एकमेकाजवळ बसतात, सी आणि जी नेहमी एकमेकाजवळ. सी एन जी हा एफ नीट करतो बघा, फॉर्म एफ नीट करतो. सी एन जी म्हणजे सी एन जी इथंच बसू शकतात, बाकी कुठंच नाही, कारण दोघांची जागा कुठेही शिल्लक नाहीये. एच हा डी च्या बाजूला बसत नाही, एच डी च्या बाजूला बसत नाहीये, एच डी च्या बाजूला बसत नाही, म्हणजे एच एथ बसणार, खतम विषय. सी हा बी च्या बाजूला बसत नाही, सी बी च्या बाजूला, म्हणजे सी इथंच बसणार, व्हेरी नाईस. आता पूर्ण एकच राहिलं, ए बी सी डी ई एफ जी एच आय, ए बी सी डी ई ई ई ई इथं बसला, ई, ओके, इथं ई बसला, डन डन. चार चार जणांचे गट केले, प्रत्येक गटात एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आले, एकानंतर एक. खालील पैकी कोणता समूह अशा प्रकारे तयार झाला, गट असू शकणार नाही, एकाडे एक पाहिजेत आपल्याला. ए जी ई एफ, ए जी ई एफ एकाडे एक आहे, बसेल हा. सी बी डी एच, सी बी डी आणि एच बसेल, हा पण बसेल. एच सी बी डी, एच सी बी डी हा पण बसेल सर. ए एफ, ए एफ डी बी, ए एफ डी, सर एफ आणि डी एकत्र बसणार नाही, चूक. म्हणजे ऑप्शन चार याचं उत्तर आहे, चार नंबरचं उत्तर बरोबर आहे. समजलं? समजलं? या प्रश्नाची सवय ठेवा तुमच्याकडे, या प्रश्नाची सवय ठेवा. डन, जाऊ कर पुढं. तू चाल गड्या पुढर तुला भीती कोणाची, हा हा एक सिंपल प्रोबॅबिलिटी टाईप मध्ये येणारा प्रश्न, सिंपल प्रोबॅबिलिटी टाईप मध्ये येणारा प्रश्न. शुभम भाऊ काय म्हणताय? नाही जाणार शुभम, सगळ्या पेपरची तयारी नीट करा बरं का, सगळ्या पेपरची तयारी नीट करा. एका मुलाच्या पिशवीत काही चेंडू आहे, तो म्हणाला सहा सोडून सगळे लाल, सहा सोडून लाल, सहा सोडून सगळे निळे प्लस सहा, आठ सोडून निळे प्लस आठ. जर त्याच्याकडे केवळ तीनच रंगाचे चेंडू आहे, वरांनो हे सोडून एवढे, ते सोडून तेवढे, टोटल घटक किती, टोटल रंग किती, तीन रंग आहेत, त्याच्यातून एक मायनस करा. जेवढे घटक दिले असतात त्याच्यातून एक मायनस करायचा, आणि हे सोडून ते सोडून म्हणलेले असताना त्या नंबरची ऍडिशन करायची. मग सहा सोडून सहा, सोडून आठ, सोडून त्यांची ऍडिशन, आणि तीन घटक होते, तीन मधून एक वजा केला दोन, संपला विषय. सहाचा बारा हे वीस भागिले दोन, टोटल घटक आहेत दहा, त्याच्याकडे एकूण किती चेंडू आहेत, दहा. आता हे पक्क झालं का तुमचं? याच्यावरचा कधीही प्रश्न चुकता कामा नये, त्याच्यावरचा कधीही प्रश्न चुकता कामा नये, राईट. नेक्स्ट पुढचा प्रश्न, गोट्यांच्या एका खोक्यामध्ये, युपीएससीचा प्रश्न आहे. अरे प्रश्न कोणत्या परीक्षेत विचारलाय ते टाकत जा पोरांनो, ओय प्रश्न कोणत्या परीक्षेत विचारलाय ते टाकत जा, पोरांना कळतंय की लेवल काय यायचे. हे प्रश्न युपीएससी आणि एसएससी सीजीएलचा आहे, सदर प्रश्न युपीएससी आणि एसएससी सीजीएलचा आहे, युपीएससीला पण विचारलं, सॉरी. भास्कर भाऊ परत सांगतो, ओके.
चला, गोट्याच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत. लाल पेक्षा पांढऱ्या 3 कमी आहेत. बर, ठीक आहे. आणि हिरव्या गोट्यापेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत. जर खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील, पांढऱ्या दहा आहेत, लाल गोट्यापेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी आहेत. लाल पेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी, म्हणजे लाल किती? लाल 13. ओके, लाल पेक्षा 3 पांढऱ्या गोट्या कमी म्हणजे 13. त्याच्यानंतर हिरव्या गोट्यापेक्षा 5 पांढऱ्या गोट्या जास्त आहेत, म्हणजे हिरव्या किती? हिरव्या 5. ओके, तर काय प्रश्न आहे देवा? 23 आणि 5 28. तू जा, तू जा, कुठे जायचंय? हा, पेन कशाला ठेवू? इथे शिकवायचं मला. बर, चल, एकच मिनिट पुराण काय. हा, हे काय केलेत काका? पंखा ना, त्यांना नीट करायला सांग. पंखा नीट करायला सांग. हा, चला नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवर. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवर. डन. एबीसीडी यांच्यामध्ये विशिष्ट अशी रक्कम अशा पद्धतीने वाटली की ए ला बी पेक्षा 1 कमी, सी ला डी पेक्षा 5 जास्त, डी ला बी पेक्षा 3 जास्त अशा पद्धतीने मिळाली, तर सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? सर्वात कमी रक्कम कोणाला मिळेल? बोलवतो. चला, हे प्रश्न तुम्हाला जरी सिंपल वाटले ना, तरी हे प्रश्न एमपीएससी यूपीएससी मध्ये विचारले आहेत बरं का पोरांनो. चला, आता या प्रश्नाचं उत्तर द्या. चला फास्ट मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या. सुवर, सुचिता, नक्की या प्रश्नाचं उत्तर. हे कूट प्रश्नाचे प्रकार आहेत, कूट प्रश्न. ओके, सदर प्रश्न युपीएससी सीसॅट मधला आहे. हा प्रश्न युपीएससीच्या परीक्षेतला आहे, युपीएससी, लक्षात ठेवा, युपीएससीच्या परीक्षेतला प्रश्न आहे. उत्तर आलं तुमचं, व्हेरी गुड. सर, एबीसीडी 4 जण आहेत. ओके, ए ला बी पेक्षा 1 कमी, कुणाशी तुलना केली आहे? बीशी तुलना केली आहे. मग बीला काहीतरी रक्कम मिळाली, समजा बीला 10 रुपये मिळाले, समजा. ओके, समजा बीला 10 रुपये मिळाले. ए ला बी पेक्षा 1 कमी, म्हणजे ए ला किती रुपये मिळाले? 9 रुपये मिळाले. ओके, सी ला डी पेक्षा 5 ने जास्त, सी ला डी पेक्षा 5 5 जास्त. डन. डी ला बी पेक्षा 3 ने जास्त, आता एकदम क्लिअर, डी ला बी पेक्षा 3 जास्त, बी पेक्षा 3 जास्त म्हणजे 10 आहेत, ह्याला 13 मिळाले. आणि सी ला डी पेक्षा 5 जास्त आहेत, म्हणजे सी ला 18 रुपये मिळाले. है ना, 5 ने जास्त म्हणजे 18 रुपये. परत एकदा, सी ला डी पेक्षा 5 जास्त, 18, खतम. सर्वात कमी रक्कम बिचारा ए ला मिळाली, सगळ्यात कमी रक्कम ए ला. असं मांडणी करायची प्रत्येकाची, एवढे एवढे रुपये ह्याला, 100 100 प्रमाणात किंवा 10 प्रमाणात, 0 जिथं आहेत ना तिथं मांडणी करा, उत्तर येऊन जात. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न. हे कूट प्रश्न सिरीज आहे बघा पोरांनो, कूट प्रश्नाची सिरीज, तुलना, या तुलना. तुलना, येईल लाडू, येईल डोळ्यात. तुलना, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे, राम जास्त आहे राणीपेक्षा, रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे, राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहे, राणी रत्नापेक्षा कमी. ओके,
पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त, रामपेक्षा पद्मा जास्त. ओके, रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क मिळाले. रत्नास पद्मापेक्षा, बापरे, पद्मापेक्षा अधिक रत्ना. ओके, जास्त मार्क मिळाले. सर्वात जास्त मार्क कोणाला मिळाले? रत्नाला मिळाले. रत्नाला सगळ्यात जास्त मिळाले रत्ना. ऑप्शन चार राईट, डन. कुठ चला, दीर्घ श्वास घ्या, मोठा श्वास घ्या. तुमचं मेन टॉपिक चालू झालेला आहे, ज्या टॉपिकचं नाव आहे कोडिंग डिकोडिंग. दीर्घ श्वास घ्या, महत्वाचा टॉपिक स्टार्ट झालेला आहे, कोडिंग डिकोडिंग ज्याचं नाव आहे. कोडिंग डिकोडिंग शबास. आता नीट सगळेजण शिस्त ऐकायचं माझं बोलणं, शिस्त शांत चित्ता नाही का सर. कोडिंग डिकोडिंग मध्ये ह्याला कधीच बघायचं नाही, ह्याच्यावरती एक मिनिट पण वेळ वाया घालवायचं. प्रश्न काय ते बघा. ईची आई आहे म्हणजे काय करायचं आहे, याचला आई करायचंय कोणाची, ईची. डायग्राम अशी आली पाहिजे. ओके, प्रस्थापित होण्यासाठी विधानात प्रश्नचिन्हाच्या जागी काय होईल, या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता कोड टाकाल असा प्रश्न आहे. एच अधिक एफ आहे, एच अधिक एफ कुठं आहे, इथं आहे सर. कोडिंग डिकोडिंग ही ऍक्च्युअल असते. ओके, याच्यामध्ये हे कोड दिलेले आहेत आणि तुम्हाला हे कोड दिलाय ना, हा कोड ह्याच्या माध्यमातून डिकोड करायचा असतो. ओके, पहिला कोड आहे ई अधिक एफ चा. ई अधिक एफ कुठं, इथं आहे. मग ए ला ई म्हणा आणि बी ला एफ म्हणा. मग आता ई अधिक एफ, ई अधिक एफ म्हणजे काय, ई ही एफ ची मुलगी आहे. एफ ची मुलगी ई, एफ ची मुलगी ई आहे, डन. चला आता पुढचा पॉइंट, एफ वजा जी आहे. एफ वजा जी कुठे आहे सर, या ठिकाणी, चार नंबरचा कोड. एफ वजा जी मध्ये, एफ वजा जी म्हणजे एफ जी चे वडील आहे. एफ हा वडील आहे, कोणाचा, जी चा वडील आहे, जी चे वडील, डन. आता सर पॉइंट एकच बाकी आहे, एकच पॉइंट बाकी आहे. एफ ला हे दोन अपत्य झाले, आता जी आणि एच च्या बाबतीमध्ये काय लॉजिक लावावं लागेल, ज्याच्यामुळं ई ची ती एच ही ऑटोमॅटिकली आई होईल. आता सर जी एफ चा मुलगा जी, सर आता बघा बरं एकदा, आई म्हणायचं कुठं आहे, आई म्हणायचं कुठं आहे, आई म्हणायचं कुठं, हे बघा, हे बघा, हे बघा, इथं काहीतरी दिसतंय बघा. म्हणजे जी स्टार जर इथं टाकला, म्हणजे असं थोडक्यात कोड केला, जी स्टार एच, तर काय होतं, जी स्टार एचचा अर्थ, जी स्टार एच म्हणजे जी हा एच चा मुलगा, एच चा मुलगा, एच चा मुलगा, कोण, एच चा मुलगा जी. ओके सर, एच चा मुलगा जी झाला, एफ चा पण मुलगा जी आहे, याचा अर्थ हे वडील असतील तर ही आई असली पाहिजे, हे नवरा बायको असे झाले. ओके, आता इथं ऑटोमॅटिकली, इथं ऑटोमॅटिकली हे होते बघा, एच ही आई झाली, हिची एच ची ही आई झाली, हिची, म्हणजे फक्त स्टार टाकावं लागेल ऑप्शन नंबर दोन, स्टार टाकावं लागेल ऑप्शन नंबर दोन, कळलं का, ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कोडिंग आहे, हे कोडिंग तुम्हाला कळलं की संपला विषय, हे कोडिंग कळलं की संपला विषय, डन. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी आय एम पी, आजच्या सेशन मधलं सर्वात महत्वाचं गणित. ओके राईट, अजून एक दोन गणित घेतले की तुमचं आणखीन चांगलं क्लिअर होतं. आता हा प्रश्न मी स्किप करतो, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकतात नंतर. ओके, यावरती भरपूर प्रश्न झाले आपले. कुठ प्रश्न, परत एकदा ऑप्शन एक चेक करा, कशाचा बाळा, भागिलेचा, जी भागिले एच का, जी भागिले एच म्हणजे जी ही एच ची पत्नी होते, चुकतंय, कसं होईल बाळा, नाही येणार. चला, एच जेंडर समजत नाही बाळा, जर मी असं म्हणलं एच चे जेंडर कळतच नाही ना, पण काय संवाद तुम्हाला. अरे एक जर पप्पा असेल तर दुसरा आईच होणार ना, एक पप्पा असेल तर दुसरा आई होणार ना. सुमित असं नको म्हणू ना बाबा, सुमित तू तर म्हणूच नको, पप्पाचं जेंडर कळल्यावर आईचं जेंडर सांगायची काय गरज आहे,
मी जर म्हणलं मी जर असं म्हणलं मी जर माझ्या वडिलांचं नाव सांगितलं ओके वडिलांचं नाव सांगितलं की माझे वडील आहेत ओके आणि मी परत म्हणलं की मी यांचा मुलगा आहे म्हणजे ती माझी आई असली पाहिजे आईचं जेंडर सांगायची गरज नाही कळलं का पॉइंट कळला का समजा एका नेमबाजीच्या शर्यतीत एकाने नेम बरोबर मारला त्याला एक गुण प्राप्त होतो मात्र नेम चुकला तर एक गुण कमी होतो एका माणसाने 100 वेळा नेम धरला तेव्हा त्याला 30 गुण प्राप्त झाले तर त्याचे किती अचूक नेम लागले आहेत चला या किती अचूक नेम लागलेत सर 100 वेळा नेम धरलाय त्याला 30 गुण प्राप्त झाले कटले किती मार्क 30 मिळाले आणि 70 कटले 70 कटले ओके आता पोरांनो एक नेम चुकला तर एक गुण कमी होतो चुकल्यामुळे एक गुण कमी होतो म्हणजे बरोबर मधला एक गुण कमी होतोय बरोबर बरोबर मधला एक गुण कमी होतोय याचा अर्थ असा झाला बरोबर मधला जर एक गुण कमी होत असेल तर 35 नेम त्याचे चुकलेले ओके 35 चुकले नेम 35 नेम चुकलेले आहेत नो 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 पस्तीस नेम चुकलेत आणि मग बरोबर किती आले मग 35 चुकले या 70 कटल्यामुळं 70/2 केलं 35 चुकले 35 चुकल्यामुळं 70 मार्क कमी झाले 35 चुकल्यामुळे 70 मार्क कमी झाले मग 35 चुकले असतील तर बरोबर किती 100 - 35 करा 65 बरोबर आहे 65 बरोबर ऑप्शन डी ओके सिंपल गोष्ट 30 गुण मिळाले 70 चुकले 70 चुकले म्हणजे 70 मार्क कमी झाले 70 मार्क कमी होण्यासाठी जिम्मेदार किती 35 चुकले पाहिजेत 35 चुकल्यामुळं 35 तर मार्क तुम्हाला भेटणारच नाहीत बरोबर मधले 35 कमी झाले म्हणजे 35 चुकले असेल तर बरोबर किती 65 कुट प्रश्न आहे हा सगळ्या आता कुट प्रश्नाची सिरीज चालू झाली बघा कुट प्रश्नाची सिरीज चालू झाली एक माणूस यात्रेला चालला असता त्याला यात्रेहून परत येणारे 9 पुरुष त्यांच्या 9 बायका प्रत्येक पुरुषाच्या कडेवर एक मूल प्रत्येक बाईच्या कडेवर व पाठीवर एक एक मूल कडेवर एक आणि पाठीवर एक तर ते सगळे किती जण ओके हे प्रश्न चुकतात बरं का पोरांनो पहिली गोष्ट 9 पुरुष 9 बायका 9 अधिक 9 प्रत्येक पुरुषाच्या कडेवर एक मूल म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या कडेवर एक मूल 9 आणि 9 व प्रत्येक बायकाच्या कडेवर व पाठीवर एक एक म्हणजे 18 ओके हे 18 जण राईट तर ते किती जण होते ते किती जण होते 99 18 9 3 27 27 आणि 18 8 आणि 7 15 ला 5 5 ला 1 45 किती जण आहेत ते 45 किती लाख लोक आहेत ते 45 ओके आता तुम्ही याला 46 पण म्हणू शकता कसं काय सर एक माणसाला ऍड केलं नाही का सर तुम्ही असं पण म्हणू शकता ऑप्शनच नाही ना तो त्याच्यामुळे 45 त्या माणसाला गृहित धरायचं नाहीये फक्त त्याने विचारले ते माणसाने किती लोक पाहिले त्यामुळे ते 45 ओके चलो नेक्स्ट प्रश्न डन हा एक सगळ्यात भारी प्रश्न वाटला मला आजच्या लेक्चर मधला हा एक सगळ्यात भारी प्रश्न वाटला आजच्या लेक्चरचा सांगा याचं उत्तर सांगणारा पोरगा सगळ्यात हुशार याचं उत्तर सांगणारा पोरगा सगळ्यात हुशार एबीसीडी बताओ याचं उत्तर सांगणारा पोरगा सगळ्यात हुशार अक्षदा स्वरा विशाल अरे बाप कमाल आहे कमाल आहे खरंच कमाल आहे खोटं कौतुक करणं मी हे क्वेश्चन कळणं थोडस अवघड जाते पोरांना ओके काय सर याच्यामध्ये लॉजिक याच्यात लॉजिक असं आहे बाळा हे असं आणि हे असं बरोबर
हे असं आणि हे असं, मग हे असं असेल तर ह्याला असं असेल, ओके हे असं असेल तर याला असं उत्तर येतं असं, बरोबर हे असं आहे तर हे असं असलं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये हे दोन डार्क, दोन डार्क आणि एक ब्लँक, दोन डार्क आणि एक ब्लँक, एकमेव ठीक आहे, दोन डार्क एक ब्लँक, ऑप्शन डी. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जरासं डोकं व्यवस्थित पाहिजे. ओके शबास, आवडलं मला, व्हेरी नाईस, खतरनाक, व्हेरी गुड, छान. चैतन्य, तुम्हाला जर अवघड वाटत नसेल ना तर तुमचा अभ्यास चांगला आहे बाळा. हे पहिल्या नजरेमध्ये सुटणं हे खूप महत्वाचं आहे. ओके पहिल्या नजरेमध्ये सुटणं महत्वाचं आहे. काय मी नाही बोलवलो तुला, विद्यार्थी बोलवत आहेत तुला, मी नाही बोलवते, ते आत्या मामा काका तलाठी आत्या तलाठी मामा बोलायला लागले. चला नेक्स्ट. यस चला, तलाठी आत्या तलाठी मामा तलाठी काका बोलवत आहेत लाडूला. त्यांना विचार, अभ्यास करताय का? नाही 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 नाही. त्यांना भेटून जा, त्यांना हाय म्हणून जा, हाय म्हण त्यांना. नाही का हाय म्हण की त्यांना? अरे ते सगळे बघायचे तुला मैया, बरं जा बाय. त्याचा मूड असला की त्यांना येतोय जास्त. चला काय आहे आरसा? नेहानं आत्ता कमेंट केली सर आरसा घ्या, ऑटोमॅटिकली आरसा आला. ओके आरसा आलेला आहे सर. हे बघा, हे असं येणार, ओके हे असं येणार आणि असं होणार, राईट. आता सर हे असं येणार, असं येणार, असं येणार, ओके हे वर्तुळ इथं दिसणार आहे आणि हे चौकोन इथे दिसणार आहे. कुठं दिसतंय बघा, चला चेक करा, वर्तुळ खालच्या बाजूला. हे काय केलंय सर, हे कार्यक्रम असा का केलाय? हे इथं का बरं घेतलंय सर? चूक चूक. ओके हे इथं आलं, दोघं आले का एकटे झाले? दोघाला बोलाव का नाही? कुठं आहे बघा सर, हे बघा हे तोंड वर का बरं केलंय? नाही, चूक. ओके चूक सर, एक्झॅक्ट बरोबर, एक्झॅक्ट बरोबर. कळलं कळलं? पुढचं गणित आपण शिवा सरांना शिकवायला लावायचं का सांगा? हे पुढची आकृती आपल्याला शिवा सर शिकवणार आहेत. अरे ह्या दोघांना सांगा रे, ह्या दोघांना सांगा, हे बघा हे चष्मे घेऊन फिरतेत, मला एकही चष्मा नाही गेलेत, काय करावं सांगा बरं का? मला चष्मेच दिना गेलेत राव. ह्यांनी हे दोघं शिवान बाला चष्मे घालून फिरले आहेत आणि मी एकटा डोळे खराब करायला लागलो. हा हे गणित आता शिकू द्या ना. मी मला एकदा चष्मा कसं दिसतोय सांगा, चांगला दिसतोय का? नंबर आहे का? एक मिनिट पोरांनो, मी चष्म्यात कसा दिसतोय सांगा पटकन. अरे लय भारी वाटायला लागले, खतरनाक चष्मा आहे. ऐसे पडाय की आपको? आता चष्मा देत नाही मी सरला, मला म्हणले चष्मा घेतो सर तुम्हाला भेट. चार दिवसापासून तेच म्हणले. आज सरला 100% चष्मा दिला, आज 100%. आज सरांना चष्मा माझ्याकडून गिफ्ट भेटले. सर आज जाऊत आपण क्लास झाला, त्याला 6 वाजता जायचं, दोन चष्मा घ्यायचा सरासाठी. आणि 12 ते 6 तास कंटिन्यू तुमचं लेक्चर चालू आहे सर, कंटिन्यू उभा राहत. सरांना पहिली गोष्ट शुभेच्छा, कारण मी 6 तास शिकणारा पहिला माणूस बघितलो. आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित होत असेल, 6 तासामध्ये सगळे घटक तुम्हाला 15-16 घटक रिव्हिजन करून भेटणार आहेत. मी काल यादी पूर्ण बघितलं तुमची, त्यामध्ये 15 ते 16 घटक होते बुद्धिमत्तेचे. आणि या घटकांना व्यवस्थित अभ्यास करा सर, एवढी मेहनत कराले तर ते तुमच्यासाठी चालू आहे. आणि तुम्ही सुद्धा सरांना तुमचं सिलेक्शन होऊन पोस्ट मिळून सरांना एक छानसं बक्षीस द्यावं असे माझी इच्छा आहे. ठीक आहे, हे गणित तंतोतंत जुळणारी आकृती सरच सांगतील आपला. आणि आज तुमचा, आज सरला मी घेऊन गॉगल चष्मा घेऊन देणार, म्हणजे देणार 100%, ते पण सरांच्या मनावर. ओके थँक्यू. आज मी हा चष्मा घालून शिकणार, बघतो काही मी घालून शिकतो रे, मस्त वाटलंय मला चष्मा घातल्यावर, एवढं भारी असते. हा एकदम थंड झालंय स्क्रीन, खरं सांगतो बरं काही, स्क्रीन एकदम थंड वाटलंय मला आता. मी असं डायरेक्ट बघतो ना तर जास्त हे होतंय मला.
चलो ओके. तंतोतंत जुळणारी आकृती काढायची आपल्याला, तंतोतंत जुळणारी आकृती. सर कोणताय उत्तर आहे सर? ऑप्शन एक आहे का? तुम्ही म्हणताय तर टिक करू. डन सर, टिक केलं. सर बघा इथं मध्ये चौकोन आहे, इथं चौकोन आहे, इथं वर्तुळ कावर घेतलं. अरे काय चाललंय हे, हे बघा सर इथं हे चिटकलेलं आहे, हे बाहेर आलंय. चूक चूक चूक, हे हातचे मार्क आहेत. ओके, हातचे मार्क आहेत. चल नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. पुढचा प्रश्न, पाण्यातील प्रतिमा. अजय देवगण. अशा कसे अजय देवगण म्हणल्यावर ते काळा चष्मा घालते त्यांना, काळा चष्मा आणि ते बॉल एक असते बघा त्याचा. मैया मी चष्मा घातलो, तुझा चष्मा कुठे आहे? तुझा चष्मा कुठे आहे? असं तोडून नाही जा, घेऊन ये चष्माचा, चष्मा घेऊन ये पटकन. चलो उत्तर काय सर? उत्तर काय सर? ऑप्शन नंबर, अरे वाटायला सर थंड वाटायला लागेल, नाही म्हणजे डोळ्याला बघताना म्हणून मस्त वाटायला लागेल. चला हे हे जवळ पाहिजे, हे चूक. ओके, हे उभं चूक. डन सर, ह्याच्या याच लाईन मध्ये पाहिजे, ते या लाईन मध्ये आले, हे चूक. ऑप्शन एक बरोबर. चष्मा घेऊन जा, चष्मा. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तुझा चष्मा घेऊन जा. ए बाबा शांत बस की. चला नंबरचा नाहीये, नंबरचा नाहीये. अरे हे कोण आहे रे, कोणाचं चित्र आहे पोरांनो? ते शक्तिमान सिरियल बघितल्यासारखं वाटायला लागले मला. एक मिनिटा पुरानो. शक्तिमान सिरियल बघितल्यासारखं वाटायला लागले. भिन्न आकृती ओळखा. ऑप्शन दोन का? कशामुळे ऑप्शन दोन? ऑप्शन दोन कशामुळे? सर चार केस आहेत ह्याला, त्याला पाच केस आहेत. चार केस आहेत, पाच चार केस, चार केस, केस चार आहेत. एकमेव माणूस आहे पाच केसाचा, पाच केसाचा माणूस आहे म्हणून हे वेगळं. डोक्यावरचे केस पाच, त्याच्यामुळे वेगळी आकृती. नंबर आहे का? परीक्षेचे प्रश्न आहेत काही पोरांनो. कान पण वेगळा आहे का? कान इकडं, कान इकडं नाही, कान नाही, फक्त केस आहे. केसांची संख्या महत्वाचं आहे. ओके नेक्स्ट. चला या आकृत्या खन 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 तयारीच करा, खन 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 तयारीच करा आकृत्याची. हॅलो, थोडा शरम आ रही है मेरे को पर अच्छा लग रहा है यार, ये स्क्रीन की तरफ देखते हो बहुत बहुत बढ़िया लग रहा है. थंड अटल्यासारखं वाटायला लागलंय मला. ऑप्शन तीन आहे का? डन. पाण्यातील प्रतिबंध. कोणत्या तर विद्यार्थ्याने म्हटलं सर आरसाने पाणी, ह्या तेच प्रश्न चालू झाले लगेच. सर हा काळा भाग ना जवळ आला पाहिजे, काळा भाग जवळ, ह्या दोन तीन आकृत्यामध्ये काळा भाग जवळ आहे. ओके, हे ह्याच नेटवर्क मध्ये आलं पाहिजे, इथं गुणिले आले त्यामुळे हे चूक. ओके, या नेटवर्क म्हणजे ह्याच खाली आलं पाहिजे, इथं आलंय चूक. ओके सर, हे या नेटवर्क मध्ये आलंय डेफिनेटली, आणि हे पण आलंय डेफिनेटली बरोबर. पण सर एक लक्षात घ्या, हे बघा हे असं आहे. ओके, मग हे येताना असं येणार आहे. ओके, येताना असं येणार, मग येताना असं आलंय, हे असं येणार नाही, त्याच्यामुळे हे चूक. ऑप्शन तीन बरोबर आहे, ऑप्शन तीन बरोबर. ओके, ऑप्शन तीन बरोबर. नेक्स्ट प्रश्न तुम्हाला टाकतो मी. एक बस 240 किमी अंतर
पांच प्रश्न आहे, सॉल्व्ह करा पटकन. 240 किलोमीटर अंतर 420 मिनिटात करते तर 120 मिनिटात किती अंतर? अत्यंत दारिद्र्य रेषेखालील प्रश्न आहे हा. साठ किमी, 60 किलोमीटर म्हणजे गुणिले 1000, 60000 ऑप्शन दोन, ऑप्शन दोन आहे रे एक वाले. 60 किलोमीटर झाला ना, 60 किलोमीटर 60 गुणिले 1000. ओके, 60000 बरोबर आहे का? डन का? शिवा सर ऑनलाईन कधी येणार? मॅक्झिमम 1 ते 2 दिवसात. त्यांचं पण सेशन फक्त त्यांनी बसून शिकवू दिले एवढंच कंडिशन आहे. ओके, हा पूर्ण मराठी व्याकरण फक्त एकच, त्यांना मोठं करतो मी स्क्रीनवरती. फक्त त्यांच्या पायाचा त्रास असल्यामुळे त्यांनी थोडंसं तुम्हाला 4 तास ते 5 तास त्यांना उभं राहणं शक्य नसतं, त्यामुळे त्यांचं 4 ते 5 तासाचं पहिल्या पॉईंट पासून शेवटच्या पॉईंट पर्यंत मराठी खन 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 टीसीएस पॅटर्न नुसार ते कव्हर करून घेतील. ओके, नंतर मग इंग्लिशचे बाला सर पण कव्हर करतील, पुन्हा आपले जीएसचे दांगटे सर पण कव्हर करतील, जीएसचे आपले विशाल सर पण कव्हर करतील, आणि त्याच बरोबरीनं अजून राहिलं कोण, करंटचे एक सर आहेत अनिल सर, ते पण कव्हर करतील. ओके, फक्त आमच्यासाठी एकच करा, पोस्ट काढून द्या, आमच्यासाठी एकच पोस्ट काढून द्या पटकन. 8 मित्र क्रिकेटचा सामना पुढील प्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून त्याच्या उजवीकडे कोणी नाहीये. हे प्रश्न झालाय, हे झालाय प्रश्न, मी युट्यूबला घेतलाय ऑलरेडी. त्याचं उत्तर सांगा पटकन, मी स्किप करून जाणार आहे पुढं. फॅनची आवा माईक मधून यायले, फॅन लावावं लागतं रे, लय गरम होतं नाही तुझं. केक अँड कुकिंग क्लास. ओके, अरे सुप्रिया अमित, चला हे प्रश्न मी स्किप करतोय, सॉरी फॉर दिस, कारण हे प्रश्न काल परवाच घेतलाय मी. ओके, चला कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आला, आता ह्याला मी नीट एक्सप्लेन करतो. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे, मी नीट एक्सप्लेन करतो. पुढील पैकी कोणते विधान मी डायरेक्ट इथून सुरुवात करायची. पी ही क्यू ची मुलगी आहे हे निश्चित करतं. पी ही मुलगी पाहिजे, पी ही मुलगी पाहिजे क्यू ची. ओके, हे पाहिजे मला उत्तर, हे पाहिजे मला उत्तर, सांगा हे पाहिजे मला उत्तर. चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर फास्ट मध्ये टाका, कमेंट बॉक्स मध्ये फास्ट मध्ये उत्तर टाका. थंड वाटलंय पण. चला ऑप्शन दोन आहे का, मी डायरेक्टली दोन ऑप्शन सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. पोरण क्यू गुणिले आर हा पहिला कोड आहे, क्यू गुणिले आर. बघा बरं का कोडिंग डिकोडिंग कसं करायचं, हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी एक राहणार, म्हणजे राहणार. मी आता तुम्हाला सांगू शकतो तुमच्या तलाठी भरतीमध्ये कोडिंग डिकोडिंगचा एक प्रश्न कंपल्सरी राहणार आहे. आता सर कोडिंग डिकोडिंग मध्ये वेळ वाया घालवायचं नाही याच्यावरती, कशावर, या टॉपिकवरती अजिबात वेळ वाया घालवायचं नाही. सर्वात शेवटी जायचं आहे, मेन काय तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे तो पाहायचा पहिला. आता तुम्ही दिलं ऑप्शन नंबर 2 आणि 3 दोन्ही उत्तर देत आहे, नक्की सांगा काय, 2 का 3. बरं ठीक आहे, मी 2 आणि 3 दोन्ही सॉल्व्ह करतो, 2 आणि 3 दोन्ही सॉल्व्ह करतो. क्यू गुणिले आर हा कोड मला पहिल्यांदा डिकोड करायचा आहे. कुठं आहे तो कोड? या ठिकाणी. क्यू गुणिले आर चा अर्थ क्यू ही
आर ची आई आहे, क्यू ही आई आहे आर ची, डन. ओके, पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट, आर डॉलर पी हे कोडिंग आहे. आर डॉलर पी कुठं आहे सर? ते आर डॉलर पी इथं आहे. आर डॉलर पी च म्हणजे आर ही पी ची बहीण आहे. आर ही बहीण आहे कोणाची? पी ची. खतम विषय. ओके, आता पोरांनो संपला विषय. पी ची मुलगी पाहिजे, मुलगी मुलगी. पी डॉलर एन, पी ही बहीण आहे एन ची. ऑटोमॅटिकली क्यू ची मुलगी पी झालेली आहे. ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे, ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे. ऑप्शन नंबर तीन पण सॉल्व्ह करूयात, बऱ्याच जणांची कमेंट आल्यामुळे. क्यू गुणिले आर, क्यू गुणिले आर म्हणजे क्यू ही आर ची आई आहे. म्हणजे क्यू गुणिले आर म्हणजे क्यू ही आर ची आई आहे. डन. आर डॉलर पी म्हणजे आर ही बहीण आहे पी ची. जे वरचा आहे ते सांगतोय तुम्हाला. आणि पी समरूप यन म्हणजे पी हा यांचा भाऊ आहे. पी हा भाऊ आहे यांचा. बाळा लक्ष दे, तुम्हाला विचारले पी च जेंडर फिक्स आहे, पी मुलगी पाहिजे मला. इथं पी मुलगा झालाय, त्याच्यामुळे ऑप्शन तीन चूक, ऑप्शन दोनच बरोबर. ऑप्शन दोन वाले सगळ्यांचं कौतुक, ऑप्शन दोन वाले व्हेरी गुड, छान. ओके, गॉट इट? लाडू येते थोडा ऑटोमॅटिकली, त्यावेळेस भेटा. जाऊ पुढं. कोडिंग डिकोडिंग दोन मार्क मिनिमम, चार मार्क मॅक्झिमम. पुढचा प्रश्न. होय, संपले काय प्रश्न? हा, 75 प्रश्न झाले. हा, कुठे जास्त आहेत? याच्यानंतर प्रश्नच नाहीये. अरे प्रश्न संपले काय? हा, कुठे आहेत मग बाकीचे प्रश्न? 75 झाले प्रश्न. या प्रश्नानंतर आहे का प्रश्न? एकच आहे. हा, 75 भेटले. त्याच्यात पुढे कुठे आहे? पटकन पटकन सेंड कर, फक्त शेवटचे तेवढं कॉपी करून सेंड कर. शेवटचे प्रश्न कॉपी कर, आयला लगेच संपलं रे. ह्या प्रश्नाच्या नंतरचे प्रश्न सेंड कर. अरे आपण लय फास्ट घेतलं रे बोरानो आज. नंबर आहे का? 75 आसपास प्रश्न सॉल्व्ह झालेत आपले, आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला एक्स्ट्राचे प्रश्न पण सॉल्व्ह करून दिले. म्हणजे कितना टाइम हो गया? 3.5 तास. काय नाव ना? शेवटचे 4-5 प्रश्न आणखी घेऊया, महत्वाचे आहेत ते. रिझन घेऊ. कट करून नाही पाठवतो, अख्खीच बरोबर, पूर्ण पाठवतो. 76 पासून पूर्ण. कस करायचं ते? साडेसहा तासाचं काम 3.5 तासात झालं आपलं. 6.5 तासाचं काम 3.5 तासात झालं. तुमच्यामुळे झालं बरं काय पोरांनो? तुम्ही एक गोष्ट चांगली आहे, 6 तासाचं काम आपण लय फास्ट केलं. पोरांनो आपण लय कडक कार्यक्रम करणार आहे पुढे बरं का? पुढचा कार्यक्रम खूप फास्ट राहणार आहे आपला. ओके, चला आले का रे? हे प्रश्न झालेले आहेत का? नाही ना, ते नवीन आहेत ना, म्हणजे हे चाललेले आहेत. हा झालाय प्रश्न बघा पूर्ण आत्ता आपला. हा ओके, हा चला घ्या. हे दिसलाय का छोटं झालेलं?
चला, जेव्हा लैला लीला ललिता लीना वयानुसार उभ्या राहतात तेव्हा लैला लहान असल्याने, ओके, लैला लहान असल्याने पहिली उभी राहते. ओके, लैला सगळ्यात लहान आहे तर पहिली उभी राहते, तर लीला शेवट पुरा करते, लीला सगळ्यात शेवटी. डन. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात ललिता सर्वात ठिंगू असल्याने, एक मिनिट, काय वयानुसार उभ्या आहेत, डन, तेव्हा लैला लहान असल्याने ती पहिली उभी राहते, पहिली उभी राहिली वयानुसार, तर लीला शेवट पूर्ण करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात ललिता सर्वात ठिंगू असल्याने पहिली उभी राहते, उंची, उंचीनुसार ललिता सगळ्यात पहिले. ओके, डन, ललिता सर्वात ठिंगू असल्याने पहिली उभी राहते, तर लीला तिसऱ्या जागी थांबते, लीला तिसऱ्या जागी, हे नंबर एक नंबर दोन नंबर तीन ला लीला टाकून द्या. ओके, लीला तिसऱ्या जागी, दोन्ही रांगात लीना दुसऱ्या जागीच येते, दुसऱ्या जागी लीना येते, लीना. ओके, लीला शेजार, लीला शेजारची वयाने लहान व्यक्तीने उडा, लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती कोण, चौथी लैला लीला ललिता, ललिता. ओके, लैला लीला ललिता लीना, एकदा चेक करा नीट पोरानो, एकदा चेक करा तुमचं काय आलं उत्तर. इथं उंची आणि वय असं दोन पॉइंट आहेत, उंची आणि वय दोन पॉइंट आहेत. ओके, मी परत एकदा वाचून दाखवतो आणि सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. उंची आणि वय, उंची एक आहे आणि वय दोन नंबर आहे, सगळ्यांचे नंबर टाकून ठेवतो, एक दोन, एक दोन तीन आणि चार. ओके, या चार याच्यानुसार. चला, वयानुसार उभ्या राहतात तेव्हा लैला लहान असल्याने, वयानुसार उभ्या राहतात, वयानुसार उभ्या राहतात तेव्हा लैला लहान असल्याने ती पहिली उभी राहते, वयानुसार लैला लहान असल्याने पहिली उभी राहते. ओके, पुढं, तर लीला शेवट पुरा करते, लीला शेवट पुरा करते वयानुसार. ओके, तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहतात ललिता सर्वात ठिंगू असल्याने, ललिता सर्वात ठिंगू आहे. ओके, ठिंगू असल्याने पहिली उभी राहते, तर लीला तिसऱ्या जागी येते, लीला तिसऱ्या जागी. ओके, पुढं, लीला तिसऱ्या जागी येते, दोन्ही रांगात लीना दुसऱ्या जागी येते, लीना दुसऱ्या जागी येते, लीना लीना दुसऱ्या जागी येते दोन्ही रांगामध्ये. पुढचा पॉइंट आहे, लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती कोण, लीला शेजारची, लीला लीना लैला ललिता आहे, ललिता ऑप्शन नंबर तीन, ललिता ऑप्शन नंबर तीन, चेक करा, चेक करा, ऑप्शन नंबर तीन आले का सगळ्यांचं. ओके, ऑप्शन नंबर तीन आले का, हे असे दोन ब्लॉक करणं अपेक्षित होतं माझ्याकडून. ओके, डन, चला डन, पुढचा प्रश्न घेऊ, पुढचा प्रश्न बघा. पंच्याहत्तर पैकी एकोणसत्तर आले, व्हेरी गुड, छान. सर्वात शेवटी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, एक दोन प्रश्न राहिले फक्त, दोन प्रश्नानंतर मी स्टॉप करतो, कारण आपण सहा तासाचा कार्यक्रम फक्त चार तासामध्ये उरकलाय, ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, है ना, सहा तासाचा कार्यक्रम चार तासात उरकलाय विथ एक्सप्लेनेशन सगळं पाहिले, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळं एक दोन मिनिटानंतर मला सर्वात शेवटी सांगा किती प्रश्न बरोबर आहे, झूम करावंच लागेल का. झूम. उपरोक्त व्यवस्थेच्या आधारावर शृंखलेतील क्रमाने येणारे नंतरचे पद ओळखा, क्रमाने येणारे नंतरचे पद, पी जे क्यू, पी जे क्यू, टी कॉपीराइट, Q
के टी कॉपीराइट के दोनचा गॅप आहे वन डॉलर टू दोनचे गॅप वन डॉलर टू दोनचा गॅप सोडा दोनचा गॅप सोडा सिक्स नाईन आणि एच सिक्स नाईन एच सिक्स नाईन आणि एच बघितलं का बरोबर कसे प्रश्न असतात पाहिले का प्रश्न कसे असतात ओके अशा प्रश्नाला दोन प्रश्न येणार असे तुम्हाला याला आपण मिसलेनियस किंवा अल्फा न्यूमेरिक एबिलिटी म्हणू शकतो अल्फा न्यूमेरिक एबिलिटीचे दोन प्रश्न असतात सगळ्यात पांचट लेवल असते याच्यामध्ये आणि तुमचे हे चार मार्क देणारे प्रश्न आहेत ओके चार मार्क देणारे प्रश्न परत कोडिंग डिकोडिंग आली परत कोडिंग डिकोडिंग आली चला तर यन हा यमचा मामा आहे यन हा यमचा मामा यमची आई असली पाहिजे आणि त्याचा भाऊ यन असला पाहिजे हे कोड पाहिजे आपल्याला चला तुम्हाला काही एक मिनिटाचा वेळ एक मिनिटाचा वेळ सर्वात शेवटी कमेंट करायला विसरू नका का मी लेक्चर एंड केल्यानंतर ना लेक्चर एंड केल्यानंतर सर्वात शेवटी कमेंट करा यन हा यमचा मामा आहे या अर्थाचे विधान निवडा तुम्ही तुमच्या पद्धतीनं सांगा पटकन उत्तर म्हणजे वेळ वाचेल तेवढाच माझा पहिलं सॉल्व्ह करू बर सगळ्यांचं उत्तर बऱ्यापैकी एक नंबर आलेलं आहे एक नंबर सॉल्व्ह करतो एन भागिले पी एन भागिले पी कुठे आहे सर या ठिकाणी एन भागिले पी कुठं रे बाबा अधिक आहे वजा आहे गुणिले आहे भागिले ओके एन भागिले पी चा अर्थ पहिला कोड आहे एन भागिले पी चा अर्थ एन हा पी चा भाऊ आहे एन हा भाऊ आहे पी चा एन हा भाऊ आहे पी चा डन ओके त्याच्यानंतर दुसरा कोड पी वजा एल आहे पी वजा एल कुठे आहे सर या ठिकाणी पी वजा एल चा अर्थ पी ही एल ची बहीण आहे पी ही बहीण झाली कोणाची एल ची डन त्याच्यानंतर एल अधिक ई आहे एल अधिक ई कुठे आहे सर इथे एक नंबरला एल अधिक ई चा अर्थ एल ही ई ची आई आहे एल ही आई आहे कोणाची ई ची ओके ई ची आई नेक्स्ट ई वजा एम ई वजा एम कुठे आहे सर तिथं ई वजा एमचा अर्थ ई वजा एमचा अर्थ ई हा यमचा यमची बहीण आहे ई ही बहीण आहे यमची ई ही यमची बहीण आता ऑटोमॅटिकली पोरांनो एक गोष्ट तर क्लिअर होऊन जाते काय तर इथं डायरेक्ट आपल्याला कळते मामा क्लिअर झाला मामा क्लिअर झाला बघा यमची आई आईचा भाऊ मामा आहे की नाही यमचा मामा यन संपला विषय ऑप्शन एक उत्तर आहे ऑप्शन एक याचं उत्तर आहे ओके चला तर मित्रांनो एक शेवटचा क्वेश्चन तुमच्यासाठी स्क्रीनवर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असं समजा ओके हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचा आहे समजा आणि एका गोष्टीचा आनंद वाटतोय मला ती गोष्ट अशी आहे की सहा तासाचं टार्गेट होतं सहा तासाचं टार्गेट आपण फक्त आणि फक्त साडेबाराला सुरुवात केली साडेचार वाजले चार तासात संपवले ओके जे विद्यार्थी लाईक करायचे बघायत लाईक मारा आता याच्यानंतर शेअर करा वाटलं शेअर करा ओके चार तासात कम्प्लीट केलेलं आहे आपण टॉपिक जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढा जास्त अजून उत्साह वाटेल लेक्चर एंड केल्यानंतर सेशनच्या बाबतीत कमेंट करा पटकन म्हणजे पुढचं सेशन मॅथचं घेतो मॅथचे फक्त महत्वाचे टॉपिक ओके पुढचं सेशन मॅथचे महत्वाचे टॉपिक घेऊन टाकतो ओके शेड्यूल तुम्हाला लवकरच कळवतो सगळं टाइम टेबल डिस्कस करून शेड्यूल कळवतो एक राज्यघटनेचं एक टॉपिक असेल बरं का परवा तुम्हाला आणखी एक सांगतो मी तुम्हाला शिवा सर राज्यघटनेचं रिव्हिजन देणार आहे तुम्हाला राज्यघटना तीन तासामध्ये राज्यघटना संपेल आणि मराठी व्याकरणचं एक रिव्हिजन असेल शिवा सरांचं शब्दार्थ वेगळे मराठी व्याकरणचं शब्दार्थाचं वेगळं सेशन आणि व्याकरणाचं वेगळं सेशन असे दोन मोठे मोठे सेशन असतील ओके
यस राईट. तर इथं थांबतोय मी, परत सांगतो 6 तासाचं सेशन 4 तासात संपलेलं आहे. ओके, पुढचं सेशन याच्यापेक्षा मोठा असेल. आज 2 गोष्टी चांगल्या झाल्या, एक तर मोठं सेशन झालं आणि दुसरी गोष्ट मला चष्मा भेटला. ओके, चलो सगळ्या तलाठ्यांनो अभ्यास करा, जोरात जोरदार अभ्यास करा. एक ना एक पोस्ट निघालीच पाहिजे, तलाठी झालेच पाहिजे असं टार्गेट ठेवा. डन. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून काय डिमांड आहे तुमची. ओके, कमेंट बॉक्स फुल करा, कमेंट बॉक्समध्ये डिमांड करा. 2000 पोर लाईव्ह आहे, 2000 कमेंट करून टाका फास्टमध्ये. ओके, चलो हॅव नाईस गुड डे, हॅव नाईस गुड डे, टेक केअर, बाय 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 बाय. कमेंट बॉक्समध्ये टाका नंतर, मी नंतर वाचतो कमेंट तुमच्या. लाडू गेला मध्ये. चलो बाय.